हळूहळू येत आहेत सगळे. जय शिवराय अजिंक्यबाई, जय शिवराय किरण दादा. माझा आवाज व्यवस्थित येतो आहे ना? पीच दादा, जय शिवराय. सोमेश दादा, जय शिवराय. अक्की भाई, माझा आवाज व्यवस्थित येतो आहे ना? मधुकर दादा, जय शिवराय. शिवबा, गुड इवनिंग. जय शिवराय संतोष सर. एका मिनटामध्ये आपण लाईव्ह सुरू करतो आहे. सर्वजण येत आहेत, तोपर्यंत आपण थांबूयात आणि एका मिनटामध्ये आपण लाईव्ह सुरू करूयात आपलं. आज मुद्दाम एक मिनिट लवकर आलो आहे, कारण पुन्हा त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो सगळे येण्यामध्ये. आज थोडंसं वेळेत सुरू करायचं होतं म्हणून थोडं लवकर आलो आहे. अक्षय भाई, जय शिवराय. ओके, तर बरेच लोक आलेली आहेत आणि आपण आजचं लाईव्ह सुरू करूयात. होळकर रियासत या फेसबुक ग्रुपवर आमचे मित्र मधुकर हाके आणि अक्की बर्वे या दोघांनी एक महिन्याआधी फोन केला होता की महाराजा यशवंतराव होळकर या विषयावर एक छोटंसं लाईव्ह सेशन आपण करूयात म्हणून. यशवंतराव होळकर हा विषय तसा बघायला गेलं तर माझ्या फार जवळचा आहे. वैयक्तिक यशवंतराव होळकर माझ्यासाठी एक आवडतं पात्र आहे इतिहासातलं मराठ्यांच्या. मी दुसरी तिसरीला होतो, लहान होतो भरपूर, त्यावेळेस माझा आजोळ नांदेड. तर नांदेडला असताना माझ्या आजोबांना वाचण्याचा भरपूर नाद, म्हणजे आजोबांकडूनच मला हा वाचण्याची जी काही आवड आहे ती आजोबांकडूनच आली. तर तिथं त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं होती, त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं झुंज. आणि झुंज ना सई नामदाराने लिहिलेलं जे झुंज पुस्तक आहे त्याची जर तुम्ही जुनी इडिशन पाहिली तर ती इडिशन फार छोटी आहे, म्हणजे पुस्तक एवढंच आहे, छोटंसं जाड आहे पण उंचीने छोटं पुस्तक आहे. आणि त्याच्यावर एक घोड्यावर एक माणूस तलवार घेऊन असा दाखवलेला असणं ते थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह वाटलं मला झुंज. तर मी ते वाचायला घेतलं. पहिले प्रस्तावना वाचली, काही कळली नाही, वयच नव्हतं काही समजावं असं. सुरुवातीचे 10-15 पानं वाचले, बोर झालं. रात्री पुन्हा काहीतरी करण्यापेक्षा म्हणून थोडंफार वाचत बसावं म्हणून पुन्हा पुस्तक घेतलं. आणि पुस्तक वाचत असताना यशवंतराव होळकरांचं जी आयुष्यातली सर्वात महत्त्वाची घटना आहे मल्हार गर्दी, जिथं त्यांच्या आयुष्यावर बेतलं होतं, त्यांचं जीव जाण्याचं संकट होतं, तर ते प्रकरण पहिल्या 20-25 पानानंतर ते प्रकरण माझ्या वाचण्यात आलं. तिथून मला थोडीशी त्या कादंबरीविषयी आवड निर्माण झाली. मी ती पूर्ण कादंबरी वाचली, मी त्यावेळेस काय ते तिसरीमध्ये होतो. आणि अख्खी ती कादंबरी वाचल्यानंतर माझ्यासाठी यशवंतराव होळकर हे हिरो झाले. म्हणजे मी शिवाजी महाराज, आता शिवाजी महाराष्ट्रात जन्मणारा प्रत्येक मुलगा हा जन्मता शिवाजी महाराज हे नाव घेऊन जन्मतो, यात काहीच वाद नाही. पण मला शिवाजी महाराज समजले 34 इतिहासाच्या पुस्तकात. पण त्याच्याही आधी मी जर कुठल्या मराठा वीराचं जर पुस्तक वाचलं असेल किंवा मराठा वीराविषयी जर मला व्यवस्थित माहिती भेटली असेल तर ती यशवंतराव होळकर. त्यावेळेस काहीच समजलं नाही त्या पुस्तकामधून मला, काही यशवंतराव होळकरांच्या कुठल्या काही गोष्टी वाचल्या त्यातल्या काही लक्षातही राहिल्या नाहीत, काहीच नाही. पण माझ्यासाठी यशवंतराव होळकर म्हणजे एक वेगळीच इमेज माझ्या मनात त्यांच्याविषयी तयार झाली. आणि त्यावेळेसपासून यशवंतराव होळकर ही व्यक्ती माझ्या अतिशय आवडीची किंवा माझ्या अतिशय हृदयाच्या जवळची व्यक्ती असं मी समजतो.
आणि आज जेव्हा यशवंतराव होळकर यांचं लाईव्हचं आपण सकाळपासून फेसबुकवर ज्या पोस्ट पडल्या, माझ्या काही मित्रांनी पोस्ट केल्या, त्यानंतर मला बरेचसे असे प्रश्न आले की यशवंतराव होळकर कोण, अहिल्याबाई होळकर यांचे पती होते का, अहिल्याबाई होळकर यांचे पुत्र होते का मल्हाररावांचे पुत्र होते, मल्हाररावांचा मुलगा होता का, असे काही प्रश्न आले मला. आणि मला कुठेतरी या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की असे प्रश्न विचारणारे हे इतिहासाचं वाचन करतात, यांच्या बरेचसे म्हणजे फॉलोअर्स आहेत, हे इन्फ्लुएन्सर्स आहेत, आणि यांना जर यशवंतराव होळकर नेमके होते कोण आणि यशवंतराव होळकरांचं आपल्या मराठ्यांच्या इतिहासात योगदान काय हे जर माहीत नसेल तर नक्कीच ही कुठंतरी आपल्यासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीचं कुठंतरी मला एक विचार करण्या मनामध्ये एक विचार आला की जर आपण आज यशवंतराव होळकरांच्या विचारांविषयी, यशवंतराव होळकरांच्या युद्धनीतीविषयी किंवा त्यांनी जे काही राजकारण केलं त्या राजकारणाच्या बाजूविषयी जर बोललो तर कदाचित ते लोकांच्या मनामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये पोहोचणार नाही. आणि मला जो माझा जो हेतू आहे आजचा बोलण्याचा की यशवंतराव होळकर हे महाराष्ट्रातल्या मला जेवढे लोक ऐकतायत किंवा यानंतर हे लाईव्ह जे कोणी ऐकतील त्या सर्वांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना यशवंतरावांच्या इतिहासाविषयी अभ्यास करण्याची एक आवड निर्माण व्हावी हा जो आजच्या लाईव्हचा हेतू आहे तो पूर्ण हो झालाच नसता जर मी आज एकदम पूर्ण वैचारिक बाजूने जर यशवंतराव होळकर मांडले असते तर. मग त्यावेळेसच मनामध्ये एक विचार आला की जर आपण यशवंतराव होळकरांच्या आयुष्यात त्यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आणि त्यांच्या आयुष्यावर जे काही आरोप लागले ज्यामुळे यशवंतराव होळकरांना आपल्या मराठ्यांचे इतिहास लिहिणाऱ्या कित्येक इतिहास अभ्यासकांनी बाजूलाच टाकलं, म्हणजे ज्याप्रमाणे काल लवटे पाटलांनी एक पोस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये जो उल्लेख केला की बाजीराव पेशव्यांचा इतिहास लिहिताना मस्तानीबाईसाहेबांचा उल्लेख तिथं येणं हे गरजेचं आहे, अगदी त्याचप्रकारे मराठ्यांच्या उत्तर काळाचा उत्तर मराठाकालीन इतिहास ज्यावेळेस आपण लिहायला घेतो त्यावेळेस यशवंतराव होळकरांना वगळून तो इतिहास लिहिला हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. आणि हे काम आपल्या बऱ्याचशा इतिहास अभ्यासकांनी इतिहास संशोधकांनी आधी करून ठेवलं आहे त्याच्यामुळे यशवंतराव होळकर आजपर्यंत आजपर्यंत आपल्यासमोर आलेले नाही आहे. तर त्यामुळंच एक छोटासा प्रयत्न आज या होळकर रियासत्या गुरुपुरून करण्याचं आम्ही ठरवलं. मुळात यशवंतराव होळकर हे काय फार मोठी असं मी नव्हती. यशवंतराव होळकरांचा जन्म झाल्याच्या 20-22 वर्षापर्यंत एक तुकोजी होळकरांच्या द्वितीय पत्नीचे पुत्र या पलीकडे त्यांची काही ओळख नव्हती. यशवंतरावांच्या जर इतिहासाचा अभ्यास करायला गेलं तर आजही यशवंतरावांना दासीपुत्र किंवा तुकोजी होळकरांचे अंगवस्त्र या नजरेतूनच बघितलं जातं. पण तुकोजी होळकरांनी त्यांच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या त्यांसोबत खांडा विवाह केला होता आणि त्यावरूनच यशवंतराव होळकर हे खरे तर राज्याचे वारसदार होते. यशवंतराव होळकरांच्या वडील तुकोजी होळकर हे होळकर गादीवर बसून होळकरांचं पूर्णपणे जे काही साम्राज्य मध्य भारतामध्ये पसरलेलं होतं त्यांचं जे काही होळकरांचे महाल होते होळकरांची जहागीर होती ते पूर्ण सांभाळत होते. त्यांना अहिल्याबाई होळकर यांची फार मोठ्या प्रमाणात साथ लाभली आणि अहिल्याबाई होळकरांच्या पूर्ण जीवनशैलीला अतिशय जवळून पाहिलं होतं यशवंतराव होळकरांनी लहानपणीच, त्याच्यामुळे त्यांच्यावर एक प्रभाव होता. यशवंतराव होळकरांचा ज्यावेळेस 20-21 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांच्यासमोर खूप मोठा बखेडा उभा राहिला. 14 ऑगस्ट 1797 तुकोजी होळकरांचा पुण्यात मृत्यू झाला. होळकरांच्या गादीवर कुणी बसायचं यावरून राजकारण सुरू झालं आणि या राजकारणामध्ये सर्वात अग्रणीला जर कोण असेल तर ते होते दौलतराव शिंदे, आलिजा भादर दौलतराव शिंदे. शिंदे घराण्याच्या गादीवर जे कोणी विद्यमान त्यावेळेसचे वंशज होते ते दौलतराव शिंद्यांनी होळकरांचे दक्षिणेतील काही महाल ताब्यात घेतले होते आणि पुढं चालून त्यांना होळकरांच्या ज्या काही इतर जहागिरी होत्या किंवा होळकरांचे इतर महाल होते त्यावरही त्यांची नजर होती. एक प्रकार असतो बघा की जसा पेशवाईमधील कली ज्याला आपण राघोबादादांना पेशवाईचा कली म्हणतो अगदी त्याचप्रकारे शिंदेशाहीमधील जर कोणी कली असेल तर ते म्हणजे दौलतराव शिंदे. शिंदेशाही घराण्याला जो काही कलंक लागला आहे ते दौलतराव शिंदे. तर त्यांच्यामुळं होळकरांच्या गादीवर कोण बसावं यावरून वाद सुरू झाले. तुकोजी होळकरांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र काशीराव होळकर हे काहीसे अपंग होते. त्यांना काहीजणं म्हणतात त्यांच्या अंगावरून वारं गेलं होतं किंवा काहीजण असं म्हणतात की ते तेवढे तब्येतीने तेवढे सशक्त नव्हते त्याच्यामुळे ते होळकरांच्या गादीवर बसून होळकरांचं जे काही राजपाट असेल किंवा त्यांचे जे काही कारभार असेल तो सांभाळण्यालायक असतील का या प्रकारची एक शंका त्यांच्यावर त्यांच्या मनामध्ये येत होती. त्याच्यामुळं कुठंतरी काशीराव होळकरांचं नाव मागं पडत होतं आणि याच संधीचा फायदा उचलला दौलतराव शिंद्यांनी. त्यांनी आणि पेशव्यांनी काशीराव होळकरांना गादीवर बसवलं. काशीराव होळकरांचे छोटे भाऊ मल्हारराव होळकर दुसरे, त्यांचं असं म्हणणं होतं की माझा जन्म झाला
त्यानंतर तुकोजी होळकर यांना सुभेदारीची वस्त्र मिळाली, त्याच्यामुळं माझा जन्म सुभेदारीसाठी झाला आहे. आणि तो होळकरांच्या गादीवर बसण्याला एक इसम असल्यामुळं कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हर्ट झालं की माझ्या जागी त्यांनी काशीराव होळकर यांना गादीवर बसवलं. त्यांनी आपापला पूर्ण लमाजा गुंडाळला आणि भांबुर्ट्याच्या जवळ जाऊन एक छावणी करून ते राहू लागले. मल्हारराव होळकर, विठोजी होळकर आणि यशवंतराव हे तिघंजणं भांबुर्ट्याच्या मैदानामध्ये जाऊन मल्हाररावांसोबत राहिले. तिथं 14 सप्टेंबरच्या रात्री पहाटे म्हणजे जवळपास 5-6च्या सुमारास अचानकपणे दौलतराव शिंद्यांनी होळकरांच्या, मल्हारराव होळकरांच्या त्या कंपूर हमला केला. आणि पहाटेच्या वेळेत पूर्ण मल्हाररावांचं जे काही सैन्य होतं, मल्हाररावांचे जे काही बाजारबुणगे म्हणा किंवा त्यांचा कुटुंब कबिला ज्या ठिकाणी छावणी करून होता त्या छावणीवर हल्ला करून त्यांनी सर्वांना मारलं. याच मल्हार गर्दीमध्ये, या पूर्ण प्रकरणाला मल्हार गर्दी म्हणतात, याच गर्दीमध्ये मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला. शिंद्यांच्या फौजेमुळं पूर्णपणे भांबुर्ट्याच्या मैदानाची दानादान उडाली. पूर्णपणे तिथले जे काही सैन्य लढत होतं ते पूर्णपणे सैन्य तिथं नष्ट झालं. होळकरांच्या एक तुकडी म्हणजे काशीराव होळकरांनी स्वतःची एक तुकडी शिंद्यांच्या मदतीला पाठवली होती आपल्या भावाला संपवण्यासाठी. परंतु या पूर्ण प्रकरणामधून कुठेतरी मल्हारराव होळकरांचे छोटे बंधू विठोजी होळकर आणि यशवंतराव होळकर हे सुखरूपपणे तिथून निसटले. मुख्य गोष्ट अशी झाली की काशीराव होळकरांनी नंतर हे प्रकरण झाल्यानंतर दौलतराव शिंद्यांकडे 2 लाख रुपयाच्या पैशांची मागणी लावून धरली. त्यांचं म्हणणं असं होतं की मी माझ्या भावाला धरायला सांगितलं होतं, त्यांना मारायला सांगितलेलं नव्हतं आणि त्या तुम्ही भांबुर्ट्याच्या मैदानावर जे काही गडबड केली त्या गडबडीमध्ये तुमच्या स्वारांनी होळकरांचं तंबूरहाटीमधलं जे काही सामान सुमान उरलेलं होतं ते पूर्णपणे सामान लुटलं, त्याच्यामधून कोणत्याही प्रकारची मिळकत आम्हाला मिळालेली नाही, त्यामुळे तुम्ही या बदल्यामध्ये मला 6 लाख रुपये द्या, अशा प्रकारची मागणी काशीराव होळकरांनी दौलतराव शिंद्यांकडे केली. म्हणजे स्वतःच्या सख्ख्या भावाला पकडण्यासाठी आणि त्यानं पुन्हा पकडून आपल्या दौलतीमध्ये येऊन काही अडचण निर्माण करू नये, आपल्याला गादीवरून खाली ओढण्यासाठी कोणतं राजकारण करू नये या भीतीने काशीराव होळकरांनी दौलतराव शिंद्यांना पाठिंबा दिला. पेशव्यांचाही या मल्हार गर्दीला पाठिंबा होता. पहाटेच्या वेळेस अचानक जी काही तिथं गडबड उडाली आणि जे काही युद्ध झालं त्यामध्ये मल्हारराव होळकर तर मृत्युमुखी पडलेच, परंतु विठोजी होळकर आणि यशवंतराव होळकर दोन वेगवेगळ्या मार्गांनी तिथून निसटले. यशवंतराव होळकरांच्या पायाला लागलं, तलवारीचा वार बसला होता. त्यांना एका घोड्यावर टाकून त्यांचा एक सेवक पुणेमध्ये घेऊन आला. तिथं ज्या काही चौकशा झाल्या त्यांना सांगितले की हा शिंद्यांच्या लष्करातील एक सैनिक आहे आणि तो जखमी असल्यामुळे त्याला आम्ही इलाजासाठी घेऊन जातो. तो पूर्ण म्हणजे 15 सप्टेंबर हा पूर्ण दिवस यशवंतराव होळकरांनी पुण्यामध्ये घालवला. दुसऱ्या दिवशी तिथून ते तडक निघाले बारामती आणि त्याच्या पुढं जाऊन जेजुरीला त्यांनी मुक्काम केला. जेजुरीला होळकरांचे म्हणजे जेजुरीला जाण्याच्या मागचा त्यांचा हेतू हेच होता की आता सगळं संपलं आहे, आपला कुटुंब कबिला जो होता तो शिंद्यांच्या लष्कराने ताब्यात घेतला आहे, आपल्या मोठ्या भावाचा वध झाला आहे, दुसरा भाऊ जिवंत आहे का नाही याविषयी त्यांना काही कल्पना नव्हती. आपण अशा परिस्थितीमध्ये आहेत की आपल्याच दौलतीचे लोक, आपलाच मोठा भाऊ आपल्या विरोधामध्ये उभा आहे आणि पेशवे आणि शिंदे आपल्याला मारण्यासाठी जागोजागी छापा मारत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला कुठं जायचं? आपलं राज्य तर इथून दूर आहे. होळकरांचं जे काही जहागिरा देण्यात आले, सगळ्यात महत्त्वाची जी होळकरांची जी जागा आहे इंदोर किंवा महेश्वर हे पुण्यापासून फार दूर होतं, भांबुर्ट्यापासून फार दूर होतं. तिथपर्यंत जायचं म्हणलं तर त्यांच्याकडे पैसे सोडा घोडाही नव्हता. अशा परिस्थितीत राहायचं कुठं, जायचं कुठं? बरं, आपण राजपुत्रही नाही आहेत आता. आपलीच दौलत जर आपल्या विरोधामध्ये उलटली आहे तर आपण राजपुत्र यावद्याचीही नाही राहिलेलो. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मदत करणारं कोण आहे आणि आपल्या विरोधात जाणारं कोण आहे ह्याची कल्पना यशवंतराव महाराजांना नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी एक निर्णय घेतला, आपण जेजुरीला जाऊयात. जेजुरीला आपले काही अतिशय इमानदार नोकर आहेत, कारण ह्याच्या आधी ते एक दोन वेळेस जेजुरीला गेले होते. त्यांनी त्यांच्या ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस ते राजपुत्राच्या अवधाने गेले होते आणि त्यांचा थाट खूप वेगळा होता. तर त्यांना वाटलं की आपण जेजुरीला गेल्यानंतर आपले इमानी सेवक आपली आपल्याला काही मदत करू शकतील, काही पैशाची मदत होईल, आपण तिथून आपल्या जहागिरीमध्ये वापस जाऊ शकू आणि कसं तरी आपल्या भावाची मनधरणी करून आपण आपल्या या मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेऊ, अशा प्रकारचे विचार करून ते जेजुरीला गेले. परंतु जेजुरीच्या होळकरांच्या इमानी नोकरांनी यशवंतरावांना मदत करण्याचं नाकार, कारण घराबरोबर वासही फिरतात ही म्हण यशवंतरावांना सर्वात पहिल्यांदा तिथे समजली.
पण मल्हारी मार्तंडाच्या कृपेने यशवंतराव होळकरांना तिथं क्षेत्रपाल आणि गुरव यांनी मदत केली, 400 रुपये दिले, एक घोडा दिला आणि यशवंतराव होळकरांना खानदेशामध्ये जाण्याची सोय करून दिली. तिथून यशवंतराव होळकर तडक निघाले आणि ते गेले नागपूरला. दुसरी गोष्ट अशी होती की यशवंतराव होळकरांनी दरबाराच्या रीतिरिवाजामध्ये पाहिलं होतं, जेव्हा नागपूरकर रघुजी भोसले दुसरे हे जेव्हा अलीजाबहादूर शिंदे, नागपूरकर रघुजी भोसले किंवा इतर जे कोणी सरदार होते हे सर्वजण ज्यावेळेस या सर्वांना यशवंतराव होळकरांनी पुण्याच्या त्यांच्या छावणीच्या मुक्कामात पाहिलं, त्यावेळेस त्यांनी पाहिलं होतं की नागपूरकर भोसल्यांचे आणि आपले संबंध खूप चांगले आहेत, ते आपल्याला नक्कीच या कामामध्ये मदत करू शकतील आणि आपल्याला जे काही आपल्या आयुष्यावर हे एवढं मोठं प्रसंग आपल्यावर गुदरलं आहे ह्याच्यावर आपण नक्कीच मात करू आणि याच्यातून आपल्याला बाहेर काढणारे एकमेव नागपूरकर भोसलेच आहेत. या एवढ्या मोठ्या विश्वासाने यशवंतराव होळकर हे नागपूरला गेले, तिथं काही दिवस राहिले आणि तिथून त्यांनी परवानगी घेऊन खानदेशामध्ये जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. तर त्यांना नागपुराच्या बाहेर निघाल्याच भोसल्यांच्या सैनिकांनी पकडलं आणि त्यांना बंद करून टाकलं, म्हणजे नजरकैदेमध्ये ठेवलं. हा प्रकार रघुजी भोसलेंना माहीत नव्हता का? नक्कीच, त्यांच्या परमिशनशिवाय यशवंतराव महाराजांना अटक करण्याची हिंमत तर कोणाचीच झाली नसती. किती झालं तरी होळकर, शिंदे आणि भोसले हे एका तोलामोलाचे घराणे त्या काळात भारतामधील. ज्यावेळेस रघुजी भोसलेंना समजलं तर त्यावेळेस त्यांना ही गोष्ट आवडलीही नव्हती, परंतु त्यांनी यशवंतराव होळकरांची सुटका करण्याचे कसलेही प्रयत्न केले नाहीत हे देखील तितकंच खरं आहे. यशवंतरावांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या पूर्ण संकटातून आपली सुटका केली आणि तिथून ते निघाले त्यांच्या प्रदेशामध्ये इंदोरकडे. या पूर्ण प्रकरणात त्यांना एका व्यक्तीची मदत झाली, तो व्यक्ती म्हणजे त्यांच्यासोबत असणारा माझ्या मते एक मिनिट माफ करा, थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. ज्यावेळेस ते तिथून सुटले आणि तिथून खानदेशातून ज्यावेळेस ते इंदोरला जात होते त्यावेळेस भवानीशंकर बक्षी नावाचा एक किसम त्यांना भेटला. आता भवानीशंकर बक्षी या व्यक्तीचं नाव आत्ता मला आठवलं नाही, पण त्यांचं नाव सांगण्याची तर गरज याच्यामुळे होती की भवानीशंकर बक्षी हा महाराजांचा अतिशय विश्वासू सेनानी, अतिशय विश्वासू सेनापती. म्हणजे यशवंतराव होळकरांकडे ज्यावेळेस काहीही नव्हतं, राजसत्ता नव्हती, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे अधिकार नव्हते, त्यांना कोणी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात इनाम लावले होते, शिंद्यांनी इनाम लावलेले होते, त्यांच्यावर पेशव्यांनी इनाम लावले होते की त्यांना कुणीही जे कोणी त्यांची माहिती देईल त्यांना आम्ही अटक करण्यासाठी त्यांची जी कोणी माहिती पुरवेल त्यांना फार मोठं इनाम त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये लागू केलं होतं. अशा कंडिशनमध्ये भवानीशंकर बक्षींनी यशवंतराव होळकरांची खूप मदत केली निष्ठेनी आणि जोपर्यंत यशवंतराव होळकर होते तोपर्यंत भवानीशंकर बक्षीची निष्ठा ही फक्त आणि फक्त यशवंतराव महाराजांकडेच होती. या भवानीशंकर बक्षींनी एक रोजनिशी लिहून ठेवली आहे, ती भवानीशंकर बक्षीची रोजनिशी म्हणूनच प्रसिद्ध आहे आणि त्या रोजनिशीमधून आपल्याला यशवंतराव होळकरांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगाची उजळणी त्या रोजनिशीमधून मिळते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचा अतिशय निष्ठावान आणि समकालीन सेवक असल्यामुळं त्यानं जे काही लिहून ठेवलं आहे ते आपल्याला पुराव्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते तितकंच खरं आहे. त्यामुळं भवानीशंकर बक्षीचं नाव इथं घेणं माझ्यासाठी क्रमप्राप्त होतं. भवानीशंकर बक्षींना आणि यशवंतराव होळकर या दोघांचा प्रवास सुरू झाला. आता यशवंतरावांची ओळख तर लपून ठेवायची होती आणि एवढा राजबिंडा तरुण आणि होळकरांचा वंशज असल्यामुळं त्यांच्या एकूणच वागण्यात आविर्भावामध्ये राजपुत्राची छबी होती, ती कुठंतरी त्यांना दाबायची होती. याच्यामुळं भवानीशंकर बक्षींनी मालकाचा आणि यशवंतराव होळकरांनी नोकराचा रोल करण्याचं ठरवलं. अक्षरशः हा रोल एक वेळेस यशवंतरावांच्या जीवावर बेतला होता, ज्यावेळेस त्यांनी काही पैसे त्यांच्याकडे होते आणि त्या पैशाचं सामान आणण्यासाठी एका गावामध्ये ते काही खरेदी करण्यासाठी गेले. सोन्याचे पैसे तुझ्याकडे कसं काय, तू नोकर असून तुझ्याकडे एवढे पैसे कसं काय म्हणून तिथल्या लोकांनी त्याला दांबून ठेवलं आणि महाराजांना मारहाण केली. भवानीशंकर बक्षी तिथं आला आणि त्यानं नोकराला जशा शिव्या देतात तशा शिव्या यशवंतराव महाराजांना दिल्या आणि तिथून कशातरी प्रकारे यशवंतराव महाराजांची त्या भवानीशंकर बक्षीने सुटका केली. अशा प्रकारचे प्रसंग त्यांच्या जीवावर गुदरत होते. अशा प्रसंगातून मात करत करत यशवंतराव होळकर पोहोचले धारला, आनंदराव पवारांकडं. ज्यावेळेस ते धारला पोहोचले त्यावेळेस त्यांनी धारच्या आनंदराव पवारांच्या हाताखाली काही काळ नोकरी करण्याचं ठरवलं. जोपर्यंत सर्व काही सुरळीत होत नाही, आपल्या हाताखाली फार मोठी फौज निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठंतरी एक आसरा हवा होता आणि धारच्या पवारांनी तो आसरा यशवंतराव महाराजांना देऊ केला.
आणि त्याची परतफेड करण्याचं खूप मोठं भाग्य यशवंतराव महाराजांना भेटलं. आणि यशवंतराव महाराज जे धारचे पवार होते त्यांच्यामध्ये आणि त्यांचे जे दिवाण होते रंगनाथ ओढेकर, तर ओढेकर दिवाण आणि धारच्या पवारांमध्ये वारंवार खटके उडायचे आणि युद्धांचा प्रसंग तिथं येऊन ठेपला. या प्रसंगामध्ये धारच्या पवारांकडून युद्धामध्ये उतरले यशवंतराव होळकर. त्यांच्याजवळ सेना निश्चितच कमी होती, तोफांची संख्याही कमी होती आणि समोर ओढेकर जे होते दिवाण, त्या दिवाणाकडे भरपूर सैन्य होतं आणि मुख्य गोष्ट म्हणजे दिवाणाकडे पठाण होते. हे तेच पठाण होते जे मल्हार गर्दीमधून वाचून त्यांच्या देशामध्ये वापस जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या युद्धाच्या आधी यशवंतराव होळकरांनी पठाणांना उद्देशून एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात सांगितलं की मी स्वतः यशवंतराव होळकर तुम्हाला आज्ञा देतोय या युद्धातून माघारी फिरा. पठाण कुठंतरी या एका धमकीने दबले, परंतु पठाण त्या युद्धातून माघारी फिरले नाहीत आणि त्यांनी यशवंतराव महाराजावर चाल केली आणि यशवंतरावांनी इकडून तोफगोळे उडवले. त्याच्यामुळं कुठंतरी ते पठाण त्या तोफांच्या माराने आणि यशवंतराव समोर स्वतः आपला धनी उभा आहे या गोष्टीमुळे ते भिले आणि पठाण मागं पळायला सुरू झाली. ओढेकरांचा त्या लढाईत निकाल लागला आणि ओढेकर तिथून उज्जैनीला पळून गेले. या पराक्रमाने यशवंतराव होळकरांच्या या पराक्रमाने धारचे पवार एवढे खुश झाले की त्यांनी यशवंतरावांना दिवाणी देऊ केली, परंतु त्यांच्याकडून फक्त 30,000 रुपये घेऊन यशवंतराव होळकर त्यांच्या स्वराज्यामध्ये म्हणजे त्यांच्या जे काही जहागीर होती इंदोरकडे त्यांनी पुन्हा प्रस्थान केलं. मजल दर मजल करत करत त्यांनी भिल्लांची खूप मोठी फौज उभा केली. एक वर्षभराआधीच यशवंतराव होळकरांना साधा घोडा नव्हता, भांबुर्ड्यावरून इंदोरला वापस येण्यासाठी त्यांच्याकडे 1.5 दमडीही नव्हती आणि एका वर्षानंतर त्यांनी जवळजवळ 25 ते 30,000 भिल्ल आदिवाशांची फौज जमा केली आणि फौज उभा केली. आता हे सगळं प्रकरण चालू असताना यशवंतराव होळकरांनी वारंवार त्यांचा जो काही कुटुंब कबिला होता, त्यांच्या मोठ्या भावाचा कुटुंब कबिला जो शिंद्यांच्या ताब्यामध्ये होता, त्याची कंटिन्यू चौकशी त्यांनी चालू ठेवली होती. या यशवंतराव होळकरांच्या आणि मल्हारराव होळकरांचा जो कबिला होता त्यांच्यावर एक खूप अतिशय वाईट प्रसंग उधरला होता. मल्हारराव होळकर जे या मल्हार गर्दीमध्ये मारले गेले, त्या मल्हारराव होळकरची पत्नी जिजाबाई यांना सर्वात पहिल्यांदा एका कुंटे नावाच्या एका गृहस्थाच्या घरी ठेवण्यात आलं होतं. पेशव्यांचे आणि शिंद्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आपण या होळकरांचा निर्वंश करत नाहीत तोपर्यंत आपला बेतसिद्धी जाणार नाही, आपण या कबिल्याला निश्चितच आपण आपल्या रस्त्यातून बाजूला केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पुण्यातल्या लोकांना समजलं की एका सरदाराच्या घराण्यावर हात टाकला जातो आहे आणि त्यांच्या घराण्यातल्या स्त्रियांची लवकरच हत्या होणार आहे, तर पुण्यातल्या लोकांनी पेशव्यांच्या विरोधामध्ये तिथं घोषणाबाजी चालू केली आणि पेशव्यांच्या विरोधामध्ये उठावाचे ती काही जी काही प्रक्रिया तिथं घडू लागली पुण्यामध्ये. आणि या भीतीने त्यावेळेस जे काही वातावरण तयार झालं या भीतीने दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी स्वतः मल्हारराव, यशवंतराव आणि विठूजीरावांचे जे काही कुटुंब कबिला होता त्या सर्वांची व्यवस्था आपल्या शनिवार वाड्यामध्ये केली. या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती यशवंतरावांना होती. याच दरम्यान यशवंतरावांचे मोठे बंधू मल्हारराव जे त्या लढाईमध्ये मृत्युमुखी पावले, त्या मल्हाररावांना प्रथम पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव ठेवण्यात आलं खंडेराव. आणि यशवंतराव महाराजांनी सर्वात मोठी चाल इथं खेळली. एकूणच दौलतीमधील कुणी आपल्या बाजूने नाही त्यांना कल्पना होती, कारण सत्ता पूर्णपणे काशीराव होळकरांच्या हातात होती. ज्याच्या हाती सत्ता त्याच्याच हातात कारभार असतो. तरीही यशवंतराव होळकरांनी फार मोठी डेअरिंग दाखवली, खंडेराव होळकरांच्या नावाने शिक्का काढला आणि यशवंतराव होळकर गादीवर खंडेरावांचे प्रतिनिधी म्हणून बसले आणि त्यांनी होळकरशाही सुरू केली. त्यांच्या होळकरशाहीची राजधानी होती महेश्वर. हा अतिशय रिव्हॉल्युशनरी निर्णय होता, म्हणजे माझ्या मते अहिल्याबाई होळकर या शेवटच्या राज्यकर्त्या ज्यांनी महेश्वरला बसून राज्य केलं. त्याच्यानंतर तुकोजी होळकर हे कधीच इंदोर किंवा महेश्वर या भागामध्ये जास्त काळ राहिले नाहीत. त्यांनी पूर्णपणे आपलं जे काही सत्तेचं केंद्र होतं ते सत्तेचं केंद्र पुणे ठेवलं आणि तिथूनच त्यांनी होळकरांची जे काही लढाईची सैन्य किंवा दरबारी रीतिरिवाजातील ज्या काही गोष्टी असतील त्या सांभाळल्या. परंतु अहिल्याबाई होळकरानंतर काही काळ एक जवळपास 5 ते 7 वर्ष पोरकं असलेलं ते महेश्वर तिथं मल्हारराव यशवंतराव होळकरांच्या आगमनाने खुश झालं. यशवंतराव होळकरांनी महेश्वरला गेल्या गेल्या सर्वात पहिली गोष्ट जर कुठली केली असेल तर त्यांनी भारमल होळकरांना पत्र लिहिलं आणि भारमल होळकरांना पत्र लिहून त्यांनी सांगितलं अहिल्याबाई होळकर त्यांच्या ज्या देवी होत्या, ज्या स्वतः यशवंतराव होळकर अहिल्याबाईंना आदर्श मानायचे, अहिल्याबाई होळकर ही त्यांची प्रेरणा होती, तर त्यांच्या छत्रीचं बांधकाम आणि त्यांच्या छत्रीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व पैशांची जी काही योजना होती ते सर्व काही लावून
अहिल्याबाई होळकरांची छत्री महेश्वरला यशवंतराव होळकरांनी उभा केली. हे एक फार मोठं काम यशवंतराव होळकरांनी करून ठेवलं आपल्या आदर्शाच्या प्रति जी काही त्यांची निष्ठा होती ती दाखवण्यासाठी. हे सर्व काही ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस इकडं हे दोघं जण म्हणजे दौलतराव शिंदे आणि दुसरा बाजीराव पेशवे हे या दोघांच्या मनामध्ये धाकधूक सुरू होती की आपल्यावर हा यशवंतराव कधीही पलटू शकतो आणि याची कुठंतरी या गोष्टीचा निकाल लावायचा आहे. म्हणून त्यांनी एक फार सुंदर योजना केली आणि दुधर्नेक नावाचा जो शिपाई होता इंग्रजांचा त्या दुधर्नेकला यशवंतराव महाराजांवर चाल करून पाठवलं. त्या दुधर्नेक हा शिंद्यांकडे अतिशय निष्ठावान सेनापती होता. दुधर्नेकने यशवंतराव महाराजांवर चाल केली आणि यशवंतरावांनी अतिशय सहजपणे दुधर्नेकला हरवलं. ही पहिली लढाई पेशवे शिंद्यांच्या फौजेसोबत लढलेली यशवंतराव महाराजांची ही पहिली लढाई ज्या पहिल्या लढाईमध्ये त्यांचा विजय झाला. या लढाईमध्ये परास्त होऊन ज्यावेळेस दुधर्नेक वापस जात होता त्यावेळेस शिंद्यांनी त्यांचा अतिशय इमानी सेवक नागोजी वाजी याला देखील त्या दुधर्नेकच्या मदतीसाठी पाठवलं. नागोजी वाजी आणि दुधर्नेक दोघांनी मिळून महेश्वर अटॅक केला. मुळात गोष्ट अशी झाली होती की एक्स्ट्राची जी कुमक आलेली होती बॅकसाईडनी पुण्यावरून त्या कुमकेला तोंड देण्याचं किंवा त्या कुमकेला लढाई करून प्रत्युत्तर देण्याचं जे काही त्यांच्यामध्ये ताकद तेवढ्या प्रमाणात नव्हती तेवढ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये सैन्य नव्हतं. यशवंतरावांनी तिथं गनिमी कावा खेळला. यशवंतरावांनी ज्यावेळेस दुधर्नेक आणि नागोजीवाजी चालून आले महेश्वरवर त्यांनी महेश्वर पूर्णपणे मोकळं सोडलं आणि त्या दोघांना महेश्वरचा ताबा घेण्यासाठी त्यांनी तिथं पूर्णपणे मार्ग मोकळा केला. यशवंतराव होळकर तिथून निघून गेले. या विजयाने कुठंतरी त्या दुधर्नेकला उन्माद चढला की आपण सहजपणे यशवंतरावाला हरवले. पण यशवंतराव या जेवढंच थांबले नाहीत. पूर्ण त्या परिसरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्या परिसरामध्ये ते राहिले तिथं वाढले त्यांचं अख्खं बालपण तिथं गेले. यशवंतरावांनी आजूबाजूच्या सर्व लोकांना एकत्र केलं आणि फार मोठ्या प्रमाणात दुधर्नेक नागोजीवाजी शिंदे पेशव्यांची फौज त्याची पूर्णपणे मोर्चेबंदी करून महेश्वरवर अटॅक केला आणि दुधर्नेकला अक्षरशः हातापाय पडून स्वतःची सुटका करावी लागली. नागोजीवाजीला तर बेड्या टाकून महाराजांनी तुरुंगात टाकलं होतं. पुढं हाच नागोजीवाजी महाराजांचा निष्ठावान सेवक झाला. इथं यशवंतराव होळकर या व्यक्तिमत्वाचा एक प्लॅटफॉर्म उभा झाला आहे. म्हणजे यशवंतराव होळकर होते कोण, या माणसाचं कर्तृत्व काय आणि या माणसांनी जे काही पूर्ण आपल्या आयुष्यात जो काही लढा दिला त्याची सुरुवात का झाली, शिंदे आणि पेशवे या दोघांना यशवंतराव होळकर का नको होते याची ही एक छोटीशी पार्श्वभूमी. आणि इथून म्हणजे एका व्यक्ती आणि एका घोड्यापासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रेरणास्रोत म्हणून यशवंतराव महाराजांचा प्रवास इथून सुरू झाला. आणि जे काही पुढं होळकरशाही 150 वर्ष टिकली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व संस्थान खालसा होईपर्यंत जी होळकरशाही भारतामध्ये चालली त्या होळकरशाहीला टिकून ठेवण्याचं काम फक्त एकाच व्यक्तीने केलं, ते म्हणजे यशवंतराव होळकर. जर यशवंतराव होळकरांनी त्यावेळेस उठाव केला नसता, जर दुर्दैवाने त्यांचाही त्या मल्लारगर्दीत मृत्यू झाला असता आणि काशीराव होळकरांच्या हातात कारभार गेला असता तर निश्चितच पुढं दौलतराव शिंदे आणि दुसरा बाजीराव पेशवा या दोघांनी होळकरशाही पूर्णपणे संपवून होळकरांची संपूर्ण महाल जप्त करून त्यांचं नामोनिशान या भारतातून नक्कीच मिटवलं असतं. आणि होळकर हे फक्त इतिहासातील एक सरदार घराणं एवढंच आपल्याला माहिती राहिलं असतं, पण होळकरशाही टिकून ठेवली ती यशवंतराव होळकरांनी. आणि हे सर्वात मोठं यशवंतराव होळकरांचं योगदान आहे जे आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथं संपतो यशवंतरावांच्या कारकिर्दीचा एक भाग. याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस पुढचा भाग येतो आहे यशवंतराव होळकरांनी आणि शिंदे यांच्यातलं युद्ध. म्हणजे यशवंतरावांनी एक 1.5 वर्ष त्या महेश्वरच्या गादीवर बसून महेश्वर शहराची व्यवस्था करून होळकरशाहीला खंडराव होळकरांच्या नावाने चलवलं आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते ज्यांनी त्यांच्या महालावर जप्ती आणली होती ज्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला ज्यांच्या मोठ्या भावाचा वध झाला अशा शिंद्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी त्यांचा लहानपणापासून अन्याय केला अशा शिंद्यांच्या विरोधामध्ये उठाव करण्याचं सर्वात मोठं एक डिसिजन यशवंतराव होळकरांनी घेतलं. आणि यामध्ये स्वतःहून यशवंतराव होळकर पडले नाही, ही एक संधी यशवंतरावांना शिंदे घराण्याकडूनच चालून आली. त्यावेळेसचं वातावरण असं होतं की दुसरा बाजीराव पेशवा म्हणजे जर गादीवर कर्तृत्ववान पुरुष नसेल तर त्या राज्याची किती मोठ्या प्रमाणात हेळसांड होऊ शकते हे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या चरित्राकडे बघून आपल्याला समजेल. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या मनामध्ये म्हणजे अतिशय विचित्र माणूस, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी कधीही एका डिसिजनवर ठाम राहिला नाही, नेहमी त्यांना दोन दगडावर पाय ठेवले.
त्यानं सुरुवातीला जरी यशवंतराव महाराजांच्या विरोधात सैन्य पाठवलं असलं तरी त्यानं उघडउघडपणे कधीही यशवंतराव महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. त्याची मेंटॅलिटी अशी होती की यशवंतरावांनी हे जे काही उठाव केला आहे हा मोडून काढणार शिंदे. शिंद्यांचा जात बाजीरावला सहन होत नव्हता म्हणून शिंदे ज्यावेळेस यशवंतरावाचा हा पूर्ण पूर्णपणे यशवंतरावांना संपवतील त्यामध्ये शिंदे दुबळे होतील आणि शिंद्यांचा काटा काढण्याची आपल्याला जी काही चान्स मिळणार आहे तो चान्स यातूनच मिळेल. ही दुसऱ्या बाजीराव पेशव्याची मनोधारणा. म्हणजे त्याला शिंदेही नको होते, त्याला होळकरी नको होते, सत्तेचे सर्व केंद्र या बाजीरावाला आपल्या हातात हवी होती. आणि त्याचबरोबर इकडं तिसरं एक राजकारण या पेशव्यांनी सुरू केलं होतं इंग्रजांसोबतचं. टिपूच्या विरोधामध्ये जी दक्षिणेत वेल्सलीनी जी आघाडी उघडली होती तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारचं वचन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी वेल्सलीला दिलं आणि असंच वचन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी टिपूला दिलं. कारण बाजीरावचं म्हणणं असं होतं की टिपूकडे फौज भरपूर आहे, टिपू अतिशय सूर आहे आणि टिपू ज्यावेळेस इंग्रजांना हरवेल त्यावेळेस इंग्रजांच्या जहागिरीमधील जे जेवढा काही हिस्सा किंवा त्यांच्या ज्या व्यापारी सवलतीमधील जी काही ठाणी आहेत ती आपल्याला मिळतील आणि त्यामधून आपलाच फायदा होईल. त्याच्यामुळे त्यानं दोन्हीकडं दोन दगडावर पाय ठेवून चालण्याचं जे काही राजकारण होतं अतिशय निरर्थक आणि कुठलीही दूरदृष्टी नसलेलं राजकारण दुसऱ्या बाजूला पेशव्यांनी तिथं चालवलं आणि सेम तेच राजकारण त्यानं इकडं शिंदे आणि होळकर या विषयामध्ये पण चालवलं. याचा परिणाम असा झाला की शिंदे घराण्यामध्ये इंटरनल एक वाद चालू होता ज्याला इतिहासामध्ये शिंदेबायांचा झगडा किंवा शिंदेबायांचा तंटा या नावाने इतिहासामध्ये त्या झगड्याला प्रसिद्धी आहे. माझी बाबा शिंदे यांच्या ज्या पत्नी होत्या तर त्यांचं म्हणणं असं होतं की गादीचे खरे उत्तराधिकारी ते आहेत आणि जो काही त्यांचा तो गादीचा वाद होता तो वाद पुन्हा त्यांचा आला पेशव्यांकडे. पेशव्यांनी बाहेरून दर्शवलं की शिंदेबायांच्या लफड्यामध्ये मी स्वतः तुम्हाला सहकार्य करेन आणि दौलतराव शिंदेंवर जी काही कारवाईची आवश्यकता असेल ती पूर्णपणे मी तुम्हाला सहकार्य करेन. आणि आतून दौलतराव शिंदेंसोबत त्यांनी संधान बांधून सांगितलं की लवकरच आपण या शिंदेबायांचा हा जो काही पूर्ण तंटा चालू आहे हा आपण मोडून काढू आणि पूर्ण शिंदेशाही तुमच्या पायाशी लोळून घेईल याचं वचन मी तुम्हाला देतो. इकडं पण त्यानं दोन दगडावर पाय ठेवून एक राजकारण सुरू केलं. परंतु हे कुठून तरी त्या शिंद्यांच्या पत्नींना समजलं आणि त्यांनी आपल्या उज्जैन या राजधानीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाला आपले माजीबाबा शिंदे त्यांचे जे एक त्यांच्या तालमीत घडलेले एक त्यांचे सरदार होते लखमादादा लाड यांनी सहकार्य दिलं. लखमादादा लाडने एक पर्याय सुचवला की इकडं होळकरांचे यशवंतराव होळकर जे आहेत त्यांचे दौलतराव शिंद्यांशी तंटे आहेत तर आपण या तंट्याचा फायदा घेऊ, या भांडणाचा फायदा घेऊयात, आपली गादी वाचवूयात, परस्पर दौलतराव शिंद्यांचा निकाली निघेल आणि यशवंतरावांशी संबंध चांगले असल्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्यांचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं एक राजकारण त्या लखमादादा लाडनी पुढं आणलं. या राजकारणाची खबर समजल्या दौलतराव शिंद्यांनी अंबाजी इंगळेमार्फत होळकर शिंद्यांमध्ये जो काही तह असेल तो तह पूर्णपणे मान्य करण्याचं वचन अंबाजी इंगळेंमार्फत यशवंतरावांना पाठवलं. परंतु दोन्हीकडून जी काही वचनं आली होती ती यशवंतराव महाराजांना तोंडी आली होती आणि शिंद्यांनी त्यांच्या लहानपणीच शिंद्यांनी त्यांच्यासोबत जे काही कृत्य केले याची पूर्ण कल्पना यशवंतराव महाराजांना असल्यामुळे त्यांनी जोपर्यंत दौलतराव शिंद्यांच्या सहीनिशी हे लिहून येत नाही या तहाच्या अटी तोवर मी दौलतराव शिंद्यांना मदत करणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट भूमिका यशवंतराव महाराजांनी घेतली आणि अशाच प्रकारची भूमिका लखमादादा लाडलाही सांगितली. पण लखमादादा लाड अतिशय चुकीचं एक राजकारण लखमादादा लाडनी केलं. लाडनी यशवंतराव महाराजांच्या सैन्यामध्ये असलेलं सैन्य फोडण्यास सुरुवात केली. काही जणांना जास्त पैसे देऊन, काही जणांना अवध्या चांगला देऊन, म्हणजे तुझी चांगली पोझिशन देतो तुला मी, तू यशवंतराव महाराजांच्या सैन्यामध्ये या पोझिशनवर आहे, तू आमच्या सैन्यात आला तर तुला मी ही पोझिशन देईल, हे पैसा देईल, हा महाल देईल, अशा प्रकारचं आमिष दाखवून महाराजांचं यशवंतराव महाराजांचं सैन्य तोडण्याचं काम त्या लखमादादा लाडनी सुरू केलं. महाराजांना या गोष्टीची कुणकुण लागली आणि तोपर्यंत तिकडून अंबाजी इंगळेंकडून लिखित स्वरूपामध्ये तहाचा करारनामा आलेला होता. जर इथं लिखित स्वरूपामध्ये जर हा करारनामा येतो आहे तर आपण या घरभेदाला कशामुळे मदत करायची या भूमिकेतून यशवंतराव महाराजांनी त्या लखमालाडवर हल्ला केला आणि दौलतराव शिंद्यांच्या मार्गामध्ये असणारा एक मोठा अडसर दूर केला आणि शिंदेशाहीमधला जो फार मोठा तंटा जो ॲक्च्युली मिटवण्याची गरज होती दुसऱ्या बाजीरावनी तो मिटवला यशवंतराव महाराजांनी. ऑफिशियली जे ज्यांच्याकडे सुभेदारीची वस्त्रही नव्हती त्या व्यक्तींनी दुसऱ्या एका घराण्याचा तंटा सोडवला आणि याच्यानंतर अंबाजी इंगळे म्हणले की लखमादादा लाडला तुम्ही आमच्या हवाली केलं नाही, तुम्ही तहाच्या अटी पाळल्या नाहीत, त्यामुळं हा तह होऊ शकत नाही. पण अशा प्रकारची कुठलीही अट दौलतराव शिंद्यांनी घातलेली नव्हती. पुन्हा एकदा शिंद्यांनी
होळकरांना दगा दिला आणि आता मात्र यशवंतरावांनी ठरवलं की या शिंद्यांचा निकाल लावायचा. रागारागामध्येच त्यांनी उज्जैन शहरावर हल्ला केला. 2 महिने उज्जैनची नाकाबंदी केली. उज्जैन पूर्णपणे बेचिराख करण्याचाच एक प्रण यशवंतराव महाराजांनी घेतला. आपल्या मोठ्या भावाची हत्या करणाऱ्या या दौलतराव शिंद्यांची जहागीरच नष्ट करायची, आपली जहागीर नष्ट करायला आलेल्या दौलतराव शिंद्याला संपवायचंच या हट्टाने यशवंतराव होळकर पेटले होते. अशा वेळेस या दौलतराव शिंद्यांनी एक अजून एक चाल खेळली आणि दौलतराव शिंद्यांनी त्यांचे सासरे महापराक्रमी सर्जेराव घाटगे यांना यशवंतरावांच्या सैन्यावर चाल करून पाठवली. आता इथं मजेची गोष्ट अशी आहे की या महापराक्रमी सर्जेराव घाटग्यांची कधीच कोणतंही मोठं युद्ध खेळलं नाही. म्हणजे जर तुम्ही इतिहासाचे पुरावे जर पाहिले किंवा इतिहासातले जर त्यांचे उल्लेख वाचले तर सर्जेराव घाटगे यांच्या कमऱ्याला लटकणारी तलवार ही शोभेची तलवार आहे अशा प्रकारचे उल्लेख इतिहासकारांनी केलेत. तर हे सर्जेराव घाटगे ज्यावेळेस यशवंतराव महाराजांवर चालून आले त्यावेळेस महाराजांची सेना फार मोठ्या प्रमाणात नव्हती. यशवंतराव घाटग्याकडे तोफखाना खूप चांगल्या प्रतीचा होता. तरीही यशवंतरावांच्या सेनेला 3 दिवस झुंज दिली. चौथ्या दिवशी यशवंतराव घाटग्यांच्या फौजेमध्ये ज्यावेळेस सर्जेराव घाटगे ज्यावेळेस हरण्यात म्हणजे एक वेळ अशी आली की सर्जेराव घाटगे हारणार आहेत हे निश्चित झालं त्यावेळेस यशवंतरावांच्या हाताखाली असलेल्या सैन्यानी तिथं लूटमार करायला सुरू केली. तो दानागोटा लुटायला सुरुवात केली. सैन्य विस्कळीत झालं. सर्जेराव घाटग्यांनी ग्रीप घेतली आणि त्या दिवशी संध्याकाळ झाल्यामुळे ते युद्ध तिथंच थांबवावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आमिर खानला या घाटग्यांच्या सैन्याने वेढा घातला त्यावेळेस त्या आमिर खानला वाचण्यासाठी म्हणून यशवंतराव होळकर आमिर खानच्या दिशेने गेले. आपले महाराज कुठं जात आहेत आणि महाराज तिकडे का चालले आहेत म्हणून महाराजांच्या मागं सगळं सैन्य गेलं. सगळं सैन्य एका बाजूला गेल्यामुळं त्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी त्या सैन्याला वेढण्यासाठी सर्जेराव घाटग्यांना एक चान्स मिळाला. त्याच्यामध्ये यशवंतराव होळकरांच्या सैन्याने फार मोठ्या प्रमाणात मार खाऊन ते सैन्य पिछाडीवर गेलं. तिथून यशवंतराव महाराज 30 मैल दूर असलेल्या एका ठिकाणी जाऊन थांबले. या पूर्ण प्रकरणाची अशी मजा झाली की सर्जेराव घाटग्यांना वाटलं की आपण यशवंतरावाला हरवलं आहे आणि इंदोर आपण जिंकलंय. हा सर्जेराव घाटग्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय. आपण जर बघायला गेलं त्यांच्या आयुष्याची पूर्ण कारकीर्द जर बघितली तर सर्जेराव घाटग्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय होता. त्यांनी इंदोर शहर पूर्णपणे बेचिराख करायला सुरुवात केली, जाळण्यास सुरुवात केली. उज्जैनचा बदला घेण्यासाठी तो एक प्रयत्नच होता. इंदोरमधील सर्व धनाढ्य व्यापारी वगैरे सर्वांनी पुढे येऊन 15 लाख रुपये देण्याचं मान्य केलं होतं सर्जेराव घाटग्यांना. पण घाटग्यांनी ही ऑफर धुडकावली. अत्याचार सुरू झाले. त्या इंदोरमधील जेवढ्या काही विहिरी होत्या त्या सर्व विहिरी स्त्रियांच्या आत्महत्या त्या स्त्रियांनी त्या विहिरीमध्ये उड्या घेतल्यामुळं त्या पूर्ण विहिरी या इंदोरमधल्या बायांच्या प्रेतांनी खचाखच भरल्या. असे अत्याचार इंदोरमध्ये सुरू झाले. आणि त्याच्या एक जवळपास आठवड्यामध्येच यशवंतराव होळकर दुप्पट सेना घेऊन सर्जेराव घाटग्यांवर चालून आले. अक्षरशः इंदोरहून उज्जैनपर्यंत सर्जेराव घाटगे पळत गेले, पळत घोड्यावर. आणि त्यांच्या मागे यशवंतराव होळकर त्यांचा पाठलाग करत पुन्हा एकदा उज्जैनला पोहोचले. म्हणजे कसल्याही प्रकारचं मॅनेजमेंट एकतर सर्जेराव घाटग्यांकडे नव्हतं. एवढा मोठा विजय मिळाला आहे, आपण होळकरांच्या राजधानीवर ताबा घेतला आहे, इंदोर आपल्या आधिपत्याखाली आहे, तर त्याचं एक प्रकारची चांगली व्यवस्था करून त्यांचा जो काही तिथला एक दबदबा होता तो तिथं त्यांनी कायम करू शकले असते. गोल्डन चान्स होता आयुष्यात एकदाच यशवंतराव महाराजांना त्यांनी हरवण्याचा एक चान्स आला. आणि ही एकमेव हार आहे यशवंतराव महाराजांची शिंद्यांसोबत झालेली. त्याचाही खूप जोरदार वचपा यशवंतराव महाराजांनी काढला आणि घाटग्यांना पळून लावलं, घाटग्यांचा पाठलाग केला. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा उज्जैनला वेढे मोर्चेबांधणी. 2.5 महिने वेढा चढला, पाऊस सुरू झाला, पावसातही महाराजांनी वेढा दिला. पण याच्यामध्ये काही अर्थ नव्हता, त्याच्यामुळं पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये तहाच्या अटींचे डिस्कशन सुरू झालं. आणि त्या तहाच्या अटींच्या डिस्कशन सुरू झाल्यामुळं यशवंतराव महाराज तो वेढा उठून वापस महेश्वरला आले. शिंद्यांच्या मनामध्ये या प्रकरणाची तर धास्ती बसलीच, परंतु शिंद्यांची बाजू घेतल्यामुळं बाजीराव पेशवा देखील मनातून बिथरला. आणि हे सगळं प्रकरण सुरू असतानाच 1801 यशवंतराव महाराजांचे थोरले बंधू विठोजी होळकर यांची शनिवारवाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन हत्या झाली. ज्यावेळेस मल्हार गर्दी झाली आणि त्या मल्हार गर्दीमधून यशवंतराव होळकर अतिशय सुखरूपपणे सुटून पुण्याला, पुण्यावरून जेजुरी आणि जेजुरीवरून नागपूर, नागपूरवरून धार आणि धारवरून पुन्हा महेश्वर, आणि महेश्वरनंतर मध्य भारतात त्यांच्या जहागिरीमध्ये झालेलं जेवढं काही लढाया ह्या सर्व गोष्टीमध्ये व्यस्त होते. त्यावेळेस त्यांचे थोरले बंधू विठोजी होळकर हे महाराष्ट्रामधील त्यांच्या काही भागांमध्ये फिरत होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये विठोजी होळकरांचा एक उल्लेख येतो आहे 1799 एका उत्सवात, त्याला वसंतोत्सव असं नाव दिलं आहे.
त्या वसंतोत्सवामध्ये स्वतः विठोजी होळकर पेशव्यांच्या दरबारात उपस्थित असल्याचे उल्लेख आहेत. मग जर 1709 पर्यंत हे पूर्ण चालू होतं, आपल्या भावाकडून कुठं ना कुठंतरी नक्कीच विठोजी होळकरांनी प्रेरणा घेऊन या शिंद्यांच्या विरोधामध्ये छापे मारायला सुरुवात केली त्यांच्या जहागिरांवर, तर या विठोजी होळकरांनी सोलापूरच्या एका व्यक्तीला हातामध्ये घेतलं आणि पंढरपूरच्या भागामध्ये छापा मारत सुटले. या प्रकरणात त्यांना अटक झाली आणि अतिशय म्हणजे फार मोठं असं काही दौलतीच्या विरोधातलं कृत्य नव्हतं. आपल्या घराण्यावर जो काही अन्याय झाला त्या घराण्याच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी म्हणून विठोजी होळकरांनी शिंद्यांच्या जहागिरीमध्ये छापे घातले एक दोन ठिकाणी, आणि याची शिक्षा म्हणून पेशव्यांनी हत्तीच्या पायाखाली दिलं विठोजी होळकरांना. म्हणजे शनिवारवाड्याच्या त्या सज्ज्यामध्ये यशवंतराव होळकर बसलेत, त्यांचे कान भरणारे पुरंदरे, कुंजर, शिंदे हे सर्वजण तिथं उपस्थित आहेत, आणि त्यांच्या नजरेसमोर तिथं विठोजी होळकरांची पत्नी बाजीराव पेशव्यांच्या हातापाय पडते. त्यांना विनवती आहे, स्वतः विठोजी होळकर म्हणतायत की माझी अक्षम्य चूक झाली पण एवढीही मोठी नाही आहे की माझा तुम्ही मला त्याच्यासाठी मृत्यूदंड द्याल. एवढा एक प्रकारचं त्यांच्यावर प्रेशर सुरू होतं आणि अशाच पूर्ण या परिस्थितीमध्ये विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं. ज्यावेळेस ही गोष्ट यशवंतराव महाराजांना समजली त्यावेळेस त्यांना किती म्हणजे वाईट वाटलं असेल. त्यांनी एक पत्र लिहिलं आहे, त्या पत्रामध्ये यशवंतराव होळकरांनी एक उल्लेख केला आहे की काकडी चोरल्याची शिक्षा म्हणून तोंड फोडलं ही जी काही पद्धत आहे ही पद्धत इथं विठोजी होळकरांच्या बाबतीत वापरली, अशा प्रकारचं त्यांचं जी खंत आहे मनातली ती त्यांनी बोलून दाखवली एका पत्रामध्ये. पण तरीही यशवंतराव होळकरांनी ज्यावेळेस दुसऱ्या बाजूला पेशव्याला ज्यावेळेस ते भेटायला गेलते त्यावेळेस त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की माझ्या भावाकडून झाली ती अक्षम्य चूक आहे, माझ्या भावाने दौलतीच्या विरोधामध्ये काम केलं आणि त्यासाठी तुम्ही जी शिक्षा केली त्याबद्दल माझ्या मनामध्ये एक किंचितही कोणत्याही प्रकारचा गैरसमज नाही, आमची निष्ठा ही श्रीमंताच्या चरणीच आहे. या प्रकारचं पत्र स्वतः यशवंतराव महाराजांनी बाजीराव पेशव्याला पाठवलं. इकडे विठोजी होळकरांची हत्या झाली, इकडे शिंद्यांची कुरघोडी चालू झाली, आपल्या दक्षिणेतल्या महालांचा काहीतरी निकाल लावावा, दक्षिणेतील महालांवर आपलं जे काही जे आपले महाल आहेत ते शिंद्यांकडून सोडून घ्यावे आणि एकदाचा काय तो निकाल पूर्णपणे सोडवून आपण या जहागिरीची व्यवस्था करावी या हेतूनं यशवंतराव होळकर दक्षिणेत उतरले. ज्यावेळेस महाराज खानदेशाच्या मुक्कामाला आले, खानदेशात यशवंतराव होळकरांनी मुक्काम केला या बातमीनी बाजीराव पेशवा एवढा घाबरला, त्यांनी पत्र लिहून सरळ सरळ सांगितलं की तुम्ही आलात तिथून वापस जा, तुम्ही आम्हाला भेटायलाही येऊ नका. त्याला उत्तर म्हणून यशवंतराव महाराजांनी एक पत्र लिहिलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमची निष्ठा तुमच्या चरणी, तुम्ही स्वामी आम्ही सेवक, तुम्ही म्हणाल ती आज्ञा आम्ही पार करू, फक्त आम्हाला तुमच्या चरणांचं दर्शन घेण्याचा एक अवसर द्या, एक संधी द्या. अशा प्रकारचं पत्र लिहिलं, एक हत्ती आणि दोन घोडे भेटीसाठी म्हणून त्यांनी बाजीराव पेशव्याला पाठवले. 2 महिने ती भेट बाजीराव पेशव्याने ॲक्सेप्ट केली नाही. ज्यावेळेस यशवंतराव होळकर पुण्यापासून जवळ जेजुरी मुक्कामाला आहेत अशी बातमी ज्यावेळेस त्यांना समजली त्यावेळेस बाजीराव पेशव्यांनी भिवून भिवून यशवंतराव होळकरांनी पाठवलेली ती भेट स्वीकार केली. 2 महिन्यापर्यंत त्यांनी ती भेट शनिवारवाड्यासमोर येऊ दिली नव्हती. हे पूर्ण राजकारण सुरू असताना यशवंतराव होळकरांची फौज तर वाढलेलीच होती. यशवंतराव होळकर एकदम मोठ्या प्रमाणामध्ये फौज घेऊन दक्षिणेत उतरले होते. त्यांना पूर्णपणे या दौलतीचं संरक्षण करायचं आणि दौलतीचा निकाल लावायचा हा निर्णय त्यांच्या मनामध्ये होताच. ज्यावेळेस ते पुण्याच्या नजदीक पोहोचले त्यावेळेस त्यांचं एक सैन्य हे पुढं गेलं होतं आणि त्या सैन्याला लीड करत होते फत्तेसिंह माने. फत्तेसिंह माने म्हणजे महाराजांचे अतिशय निष्ठावान सेवक. फत्तेसिंह मान्यांची ज्यावेळेस त्या गारपीरच्या मुक्कामाला आपल्या ह्यांचं पेशव्यांचं सैन्य ज्यावेळेस येऊन तिथं थांबलेलं होतं त्याच फत्तेसिंह माने तिथं आपल्या ससैन्यानिशी गारदौंडला जाऊन थांबले. आता इथं मजा अशी सुरू झाली की यशवंतराव होळकर आपल्यावर अटॅक करणारच आणि जर यशवंतराव होळकरांनी आपल्यावर हल्ला केला तर त्या हल्ल्याला प्रत्युत्तर आपण सहजपणे देऊ आणि आपण सहजपणे यशवंतराव होळकरांचा माज मोडू, अशा प्रकारची एक ओव्हर कॉन्फिडन्स या शिंदे, कुंजीर आणि नाना पुरंदरे या तिघांनी दुसऱ्या बाजीरावाला दिला. आता या सर्वामध्ये एक मजेची गोष्ट अशी आहे की नाना पुरंदरे नावाचे जे व्यक्ती जे यशवंतराव होळकर महाराजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी उभा राहिले त्या नाना पुरंदरेंच्या घराण्यातल्या पूर्वजांनी भरपूर पराक्रम केला.
पण वंशपरंपरेने गादीचा वारसा चालत आलाय म्हणून एका कसलाही पराक्रम नसलेल्या अतिशय कर्तव्यशून्य अशा नाना पुरंदरेच्या हातामध्ये पुरंदरे घराण्याच्या सरदारकीची वस्त्र आली आणि त्यांनी यशवंतराव महाराजांच्या विरोधात बाजीराव पेशव्यांचे कान भरले. बाजीराव पेशव्यांनी कुंजीर आणि त्या नाना पुरंदरेला सैन्य दिलं आणि यशवंतरावांच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी पाठवलं. यशवंतराव होळकर आणि फत्तेसिंह मा यशवंतराव होळकरांचे सेनापती फत्तेसिंह माने आणि इकडून पेशव्यांकडून जरी पटका घेऊन आलेले सैनिक नाना पुरंदरे आणि कुंजर यांच्यामध्ये एक लढाई तिथं सुरू झाली. परंतु त्या लढाईमध्ये यशवंतराव महाराजांनी सांगितलं की जरीपटकाच्या विरोधामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं हत्यार उचलायचं नाही, तुम्ही ताबडतोब तेरणांगण सोडा आणि शिंद्यांच्या मुलखाचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून तुम्ही पंढरपूरला जा. अशा प्रकारे यशवंतराव होळकरांनी तिथून त्या फत्तेसिंह मानेंना माघारी बोलवलं. या गोष्टीला नाना पुरंदरेंनी स्वतःची जीत समजून घेतली, म्हणजे आम्ही जिंकलो आहे, आम्ही हरवण्यास हे झालं, सक्सेसफुल झालो आहे, यशवंतरावांना आम्ही भीती घातली, अशा प्रकारची गोष्ट तिथं घडली. नाना पुरंदरे त्या खुशीमध्ये बेहुशीमध्ये वापस शेनावाडात गेले. फत्तेसिंह माने पंढरपूरच्या मुलखाचा बंदोबस्त करून ज्यावेळेस बारामतीच्या नजदीक आले होते त्यावेळेस पुन्हा एकदा त्या सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नाना पुरंदरे बाळोबा कुंजीरनी पानसेंचा तोफखाना घेतला आणि जरी पटका घेऊन त्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी गेले. आता या पूर्ण प्रकरणामध्ये जरी पटका येतोय. जरी पटका हे दौलतीचं निशान, पेशव्यांची निशाणी असं त्या पत्रामध्ये उल्लेख यशवंतराव महाराजांच्या. यशवंतराव महाराजांचं एक म्हणणं होतं, त्यांनी फत्तेसिंह माने एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये यशवंतराव महाराज काय म्हणतात, जरी पटका आमचा खावन त्याजकडून 50 बार निघसतो, तुम्ही स्वस्त असावे. म्हणजे जोपर्यंत समोरून 50 तोफगोळे आपल्या सैन्यावरून पडत नाहीत तोपर्यंत जरी पटकाच्या विरोधामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची आघाडी उघडायची नाही, अशा प्रकारची सक्त ताकीद यशवंतराव होळकरांनी त्यांच्या सैन्याला दिलेली होती. आणि बारामतीच्या युद्धात पानसेंकडून 50 तोफा आपल्या पूर्ण त्या सैन्यावर येईपर्यंत फत्तेसिंह माने शांत बसले. 50वी तोफ झाली, फत्तेसिंह मानेंनी आघाडी उघडली आणि त्यांचं घोडदळ चलत याच्या आधीच नाना पुरंदर आणि बाळोबा कुंजीर पळून गेले. फक्त पानसेंचा तोफखानाच काय तो तिथं थांबला आणि तो त्यांनी सरेंडर करून टाकलं, कारण तोफखाना घेऊन ते पळू शकतच नव्हते आणि लढाई न करता पुरंदरे आणि कुंजीर पळून गेले. जरी पटका आता त्यावर पण दोन थेअरी आहेत. काही अभ्यासक असं म्हणतात की त्या जरी पटक्याला फत्तेसिंह मानेंनी लुटलं, काही अभ्यासक असं म्हणतात की तो जरी पटका घेऊन नाना पुरंदरे पुरंदरला गेले आणि तिथून 4 दिवसांनी तो जरी पटका शनिवारवाड्यात गेला. पण या सर्व गोष्टीचा एकच अर्थ निघतो की जरी जरी पटका फत्तेसिंह मानेंकडे आला असला, जरी तो नाना पुरंदरेंकडे जरी राहिला, तरी त्या जरी पटक्याला अतिशय सन्मानाने शनिवारवाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यशवंतराव महाराजांनीच केलं. कोणत्याही प्रकारे आपल्या स्वामींच्या विरोधामध्ये आपण तलवार उचलायची नाही, आपल्या स्वामींचा उपमर्द होईल, आपल्या खावंदांचा उपमर्द होईल आणि जरी पटकाचा उपमर्द होईल अशा प्रकारची वागणूक आपण करायची नाही, त्यासाठी भलेही आपला जीव गेला तरी 72, अशा सूचना त्यांनी त्यांच्या सैनिकांना दिल्या होत्या. महाराजांची एक इथं आवर्जून एक गोष्ट सांगतो की यशवंतराव होळकरांचं जे सैन्य होतं ते एका धर्माचं नव्हतं, ते एका जातीचं नव्हतं, ते एका भागातलंही नव्हतं. त्यांच्याकडं नागपुरातील गोंड आदिवासी होते, त्यांच्याकडं त्या आपल्या इंदोर बाजूचे काही भिल्ल आदिवासी होते, त्यांच्या होळकर सैन्यातील काही पळून आलेले पठाण होते, त्यांचे तोफखाना चालवणारे काही इंग्रज अधिकारीही पुन्हा त्यांच्या सैन्यात पुन्हा सामील झाले. महाराष्ट्रामधील काही सैनिक त्यांच्याकडे होते. वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या बोलीभाषेतील सैनिक यशवंतरावांच्या अंडर काम करत होते. आणि या सर्वात मोठी गोष्ट एक अशी की महाराजांच्या विरोधात या सैनिकांनी कधीही कोणत्याही प्रकारची कागळी केली नाही. म्हणजे महाराजांचा विरोध करायचा, महाराजांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी कोणत्याही प्रकारचं डिसिजन घेतलं नाही. यशवंतराव महाराजांचा शब्द या सैनिकांनी एवढा पाळला की महाराजांनी जर सांगितलं असतं तर यांनी स्वतःचा जीवही दिला असता आणि एखाद्याचा जीवही घेतला असता. अशा प्रकारचं सैन्य यशवंतराव महाराजांनी 2 वर्षात उभा केलं. आणि यामध्ये एकच गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे महाराजांच्या आत असणारी सैन्य ओळखण्याची क्वालिटी. इंटरनली तो व्यक्ती एवढा ग्रेट होता की सर्वसामान्य लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाच. पण पुढं आपण ज्या गोष्टीवर डिस्कस करणार आहेत त्या गोष्टीमधले एक उदाहरण म्हणजे की संपूर्ण भारताला जर कोणाची प्रेरणा असेल इंग्रजांविरोधात उठाव करण्याची आणि संपूर्ण भारताला जर वाटत असेल की आपण उठाव केला तर आपलं संरक्षण करण्यास एक माणूस आहे, तो अख्ख्या भारतामध्ये त्यावेळेस एकच व्यक्ती होता, ते म्हणजे यशवंतराव होळकर. आपण त्या गोष्टीकडे पुढे जाणारच आहेत. तर हे सगळं झालं
फत्ते सेमाने जिंकले जरी पटका वापस पुण्यामध्ये गेला. या सर्व घडामोडीमध्ये शिंद्यांचं सैन्य येऊन पोहोचलं होतं वनवडीला. आता शिंदे येऊन पोहोचलेत, आपला मेन शत्रू आला आहे आणि यशवंतराव होळकरांनी आघाडी उघडण्याचं एक मनोदय व्यक्त केलं आणि त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिलं. 25 ऑक्टोबर 1802 नरक चतुर्दशी आहे आणि या दिवशी आम्ही आमच्या शत्रूचा निपात करण्यासाठी शिंद्यांच्या फौजेशी टक्कर घेणार आहोत, अशा प्रकारची एक पत्र यशवंतराव महाराजांनी बाजीराव पेशव्याला लिहिलं. हे पत्र मिळाल्यानंतर यशवंतराव होळकर बाजीराव पेशवा गमनातून घाबरला. 24 ऑक्टोबरच्या रात्री त्यानं काही आपले स्वतःचे वकील त्या महाराजांकडं बोलणी करण्यासाठी पाठवले. 24 ऑक्टोबरला महाराज थेऊर मुक्काम येऊन पोहोचलेच होते, परंतु अतिशय दुय्यम दर्जाची लोकं महाराजांकडं आली. म्हणजे सुभेदार होळकर, मल्हारराव होळकरांच्या घराण्याचा वारसा चालवणाऱ्या यशवंतराव होळकरांकडं अतिशय खालच्या दर्जाची म्हणता येईल अशी लोकं जर तहासाठी जात असतील तर त्या माणसाला किती अपमान वाटत असेल. आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंतराव होळकरांना हरवण्यासाठी बाजीराव पेशवा ज्यावेळेस 3 लाख रुपये रक्कम शिंद्यांना देतो, 2 लाखाची रक्कम पळून आलेल्या बाळोबा कुंजीरला देतो, तर त्याच धर्तीवर महाराजांनी एक पत्र लिहिलं ज्याच्यामध्ये शिवाजी त्या यशवंतराव महाराजांनी असा उल्लेख केला की जर तुम्ही तुमच्याच सैनिकांना, म्हणजे तुमच्या चरणी निष्ठा असलेल्या, तुमचं नमक खाल्लेल्या सरदारांना जर तुम्ही पैसे देताय तर तोच न्याय आम्हालाही लागू करावा. जर तुम्हाला जमत नसेल तर कृपया आमच्या या तंट्यामध्ये तुम्ही कोणाचीही बाजू घेऊ नये. म्हणजे महाराजांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला मला पैसे द्यायचे नाहीत, नका देऊ, पण ज्यावेळेस आमचे भांडण होतील त्यावेळेस तुम्ही आमची बाजू घेतली नाही तरी चालेल, परंतु तुम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्याची तरी बाजू घेऊ नका, कारण हा आमचा घराण्याचा वाद आहे आणि त्यांनी आमच्यावर अन्याय केल्याने अन्यायाचा बदला मला घ्यायचा आहे. अशा प्रकारचं ते एक पत्र त्यांनी 24 ऑक्टोबरच्या रात्री पाठवलं आणि त्या पत्रामध्ये एक उल्लेखही असा केला की बाळोबा कुंजर, नाना पुरंदरे आणि अजून एक कोणीतरी सरदार अशा तिघांना युद्धाच्या 1.5 घटकाआधी आम्हाला भेटण्यासाठी जर पाठवलं तर मी तहाच्या तुमच्या ज्या काही अटी असतील त्या पूर्णपणे मान्य करेन. अशा प्रकारचं पत्र बाजीराव पेशव्याला महाराजांनी पाठवलं, परंतु महाराजांनी त्या पत्राचा काही विचार केला नाही. ह्याच्या उलट सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी इथं काही निरर्थक बोलत नाही आहे, परंतु मी एक फक्त एक छोटी गोष्ट सांगतो. आपल्या पुण्यापासून जवळ असलेल्या थेऊरला आपण मानत असलेला शत्रू येऊन थांबलाय, यशवंतराव होळकर ससैन्य येऊन थांबलाय, पण पहाटेच्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे तहासाठी गेलेले वकील शनिवारवाड्यात वापस आले, त्या वकिलांनी पाहिलं की शनिवारवाड्यात गडबड उडाली. पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झाला की ही गडबड यशवंतरावांच्या विरोधात जी युद्ध होणार त्या युद्धाची उडाली, पण नंतर त्यांना समजलं की शनिवारवाड्यामध्ये नरक चतुर्दशीचं मिष्टान्न तयार करण्याचं पूर्णपणे कार्यक्रम तिथं चालू आहे, ज्याच्यावर स्वतः बाजीराव पेशवे लक्ष ठेवून आहेत. आणि यामागं एकच हेतू होता की या लढाईमुळं आज दिवसभरात जेवायला मिळणार नाही, जेवण तयार करण्यासाठी वेळ मिळणार नाही, तर आधीच आपण सकाळी जेवण करून घेऊ, सगळं तयार ठेवलं ते युद्ध काय का होईना, तिकडं काही कोणी जिंकू हारू आपल्याला जेवण मिळायला पाहिजे रात्री. अशा प्रकारे जेवणाची तयारी शनिवारवाड्यात त्या दिवशी चालू होती, 25 ऑक्टोबर नरक चतुर्दशीच्या पहाटे. आणि असा स्वामी आणि या स्वामीच्या पायाशी निष्ठा देणारे यशवंतराव होळकर. मी इथं कुणालाही ग्रेट करत नाही आहे, इतिहासामध्ये जे आहे जसं आहे तेच सांगतोय, फक्त फरक एवढा आहे की एका विशिष्ट व्यक्तीला दाबण्यासाठी म्हणून जर दुसऱ्याची तुम्ही प्रतिमा उजळ करत असाल तर तो नक्कीच इतिहासकाराने त्या व्यक्तीच्या आयुष्यावर केलेला अन्याय. यशवंतराव होळकर 25 ऑक्टोबरला हडपसरच्या पुढे येऊन थांबले आणि वानवडीला शिंद्यांचं सैन्य होतं, महाराजांचा रोख वानवडीवर होता. महाराज हडपसर आणि वानवडी इथं महाराजांचं सैन्य आणि शिंद्यांचं सैन्य त्याच्यामधल्या मैदानावरती युद्ध घडलं, जे इतिहासप्रसिद्ध हडपसरचं युद्ध आपण म्हणतो. हडपसरचं युद्ध ज्या दिवशी घडलं त्यावेळेस महाराजांनी तिथंही तोच रूल केला, 25 तोफा जोवर उडत नाहीत जरी पटक्याकडून, तोवर त्या जरी पटक्याच्या दिशेला कोणत्याही प्रकारची आघाडी उघडायची नाही, अशा प्रकारचा शब्द त्यांनी त्यांच्या सरदारांना घातला. विशेष गोष्ट सांगतो, हे युद्ध घडलं, हे युद्ध होते यशवंतराव होळकरांचं वैयक्तिक, होळकर घराण्यासाठी, होळकरांच्या गादीसाठी आणि होळकरांच्या हक्कासाठी. आणि यामध्ये यशवंतराव होळकर स्वतः आघाडीवर होते आणि यशवंतरावांनी ज्यांच्या विरोधात युद्ध चालू केलं होते, दौलतराव शिंदे, बाजीराव पेशवे, हे भवानीपेठेच्या कोतवाल चौकीमध्ये थांबले होते आणि त्यांनी तिथून हरकारा पाठवायचे त्या हडपसरच्या तळावर आणि माहिती काढून आणून त्या कोतवाल चौकीमध्ये त्यांना सर्व माहिती मिळायची. आता ह्या सर्व गोष्टी चालू होत्या
यशवंतराव होळकरांनी तिथं एक आदेश काढला की जोवर जरी पटक्याकडून 25 तोफा उडत नाही तोवर आपण हल्ला करायचा नाही. तुम्ही विचार करा की स्वतः यशवंतराव होळकर तो उभा आहेत आणि समोरून तोफा चालत आहेत. त्यावेळेस रेकॉर्ड त्या युद्धाचं एक रेकॉर्ड उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये 8000 तोफगोळ्यांची सरबत्ती दोन्ही बाजूने झाल्याचे उल्लेख आहेत. आणि 8000 तोफगोळी उडत असताना यशवंतराव महाराज स्वतः ते युद्ध करत होते, किती डेअरिंग माणूस असाला असा तुम्ही विचार करा. स्वतः त्या युद्धात ते लढले, जरी पटक्याच्या दिशेने त्यांनी फार कमी प्रमाणात प्रतिकार केला, शेवटी निष्ठा त्यांच्या आड येत होती, स्वामीची निष्ठा त्यांच्या आड येत होती. त्यांनी जरी पटक्याच्या दिशेने कधीच स्वतःचं पाऊल उचललं नाही, परंतु शिंद्याचं सैन्य अक्षरशः तोफगोळा थांबला. महाराज स्वतः मैदानात घोडा घेऊन उतरले आणि काहीच घटके शिंदे पळून गेले, कारण शिंद्यांच्या सैन्यामध्ये एकी नव्हती, गडबड झाली होती. शिंदे तिथून लढाईतून पळून गेले. इकडं जरी पटका न लढताच नेहमीप्रमाणे नाना पुरंदरे वापस पळून आला. जरी पटका वापस येताना बघून तिथून बाजीराव पेशवे, दौलतराव शिंदे, नाना पुरंदरे आणि बाळोबा कुंजीर हे पर्वतीला गेले. आता ह्या सगळ्या लढाईमध्ये यशवंतराव महाराजांची वन साईड विन झाली. महाराजांनी खूप मोठा पराक्रम त्या युद्धावर केला आणि महाराज तिथं जिंकले. हडपसरचं युद्ध घेण्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की मला इथं महाराजांच्या आयुष्यावर केलेले सर्वात मोठे दोन आरोप इथं क्लिअर करायचे. सर्वात पहिला आरोप असा केला जातो की यशवंतराव होळकरांनी स्वकीयांच्या विरोधात आघाडी उघडली. यशवंतराव होळकरांनी गादीचा अपमान केला आणि पेशव्यांच्या विरोधात सैन्यासोबत त्यांनी लढाई दिली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या गादीच्या वारीस ते स्वतः असावे, अशा प्रकारची एक आरोप यशवंतराव महाराजांवर करण्यात येतो. पण मुळात ही गोष्ट इथं चूक आहे. पेशव्यांविषयी, जरीपटक्याविषयी, त्यांच्या खावंदांविषयी त्यांना किती निष्ठा होती हे तर आपण पाहिलं आहे. ती पत्रही उपलब्ध आहेत आणि ती बऱ्याचशा ठिकाणी प्रसिद्धही झालेली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंतराव होळकर हे स्वकीयांविरोधात लढत नव्हते, तर हा पूर्णपणे शिंदे होळकर गादीचा एक इंटरनल मॅटर होता, ज्यावर दौलतराव शिंदेसारख्या व्यक्तीने होळकरांची गादी बळकावण्याचे आणि होळकरांना संपवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. एक प्रकारची एक काय म्हणतात त्याला की इंटरनल पॉलिटिक्स जे झालं त्याच्यामध्ये चढाओढ चालू झाली होती की या भारतामध्ये सर्वात श्रेष्ठ आम्हीच असावं, अशा प्रकारची एक चढाओढ शिंदे, भोसले आणि होळकर या तीन घराण्यात सुरू होती. काशीराव होळकर जरी गादीवर असले तरी काशीराव होळकर हे पूर्णपणे दौलतराव शिंदेंच्या तालावर सुरुवातीला नाचत होते. म्हणजे दौलतराव शिंदे जे बोलतील त्याच प्रकारे काशीराव होळकर वागत, आणि त्यांनाही कुठंतरी स्वतःचं अस्तित्व टिकवायचं. मी राजा आहे, मी सुभेदार आहे आणि माझ्या अंडर एवढे एवढे महाल आहेत, तर माझाच हुकूम इथं चालला पाहिजे, अशा प्रकारची एक गुर्मी त्यांच्या मनामध्ये होती. हे सर्व प्रकरण ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस यशवंतराव होळकरांच्या मोठ्या भावाची हत्या या शिंद्यांच्या सांगण्यावरून झाली. यशवंतराव होळकरांच्या दुसऱ्या थोरल्या भावाला शनिवारवाड्यासोबत मारण्यात आलं, ते बाळोबा कुंजर, नाना पुरंदर या लोकांनी भरून दिल्यामुळं. हे सर्व सुरू ज्यावेळेस होतं त्यावेळेस यशवंतराव होळकरांनी सर्व निमूटपणे सहन केलं आणि आपल्या हक्कासाठी जर तो माणूस लढतोय, आपल्या हक्कासाठी जर महाराजांनी कुठंतरी त्या शिंद्यांच्या विरोधात आघाडी उघडली तर त्याच्यामध्ये इतर कुणीही पडू नये, अशा प्रकारची स्पष्ट सूचना महाराजांनी स्पष्ट त्यांचा जो काही इरादा होता तो महाराजांनी पेशव्यांना कळवला होता. याच्या पुढे महाराजावर जाऊन तिसरा आरोप जर करण्यात येतो की महाराज यशवंतराव होळकर या व्यक्तीने पुणे जाळलं, पुण्यात अत्याचार केले, पठाणांनी पुण्याला लुटलं, तर यावर कोणताही समकालीन संदर्भ उपलब्ध नाही. ज्यावेळेस हे युद्ध झालं आणि बाजीराव पेशवा, बाळोबा कुंजर, नाना पुरंदरे हे पर्वतीच्या आश्रयास गेले, तर त्यांनी पाहिलं की काही स्वार शहरामध्ये घुसून येत आहेत आणि ते स्वार आपल्याच दिशेने येत आहेत, नक्कीच हे यशवंतराव होळकरांनी आपल्याला अटक करण्यासाठी पाठवलेले असावे, अशा प्रकारचं ते एक मनातील भावना बाजीराव पेशव्याच्या मनात आली. आणि काहीही कसल्याही प्रकारची वाट न बघता बाजीराव पेशव्यांनी पुणे सोडलं आणि ते पळून सिंहगड पायथ्याला गेले. ही गोष्ट ज्यावेळेस महाराजांना समजली त्यावेळेस महाराज सिंहगड पायथ्याला गेलेल्या बाजीराव पेशव्यांना निरोप पाठवून सांगितलं की आमचा झगडा दौलतीशी नव्हे, आमच्या या पूर्ण जो काही ही लढाई झाली तो तुमच्याशी वाद नाही. जर स्वतः स्वामींनी राजधानी सोडली तर पूर्ण रयत पोरकी होईल. स्वतः स्वामींनी राजधानी सोडणं हे एक प्रकारे चुकीचं रिप्रेझेंटेशन होईल, चुकीचं अर्थ लोकांपर्यंत जाईल, चुकीचा समज लोकांपर्यंत जाईल.
त्यामुळे या यशवंतराव होळकरांनी अनेक प्रकारे मनधरणी केली बाजीराव पेशव्याची, पण बाजीराव पेशवा महाराजांच्या या पराक्रमाला तर घाबरलाच होता, त्याची हिंमतच होत नव्हती पुण्यात यायची. मग महाराजांनी पुण्यामध्ये वानवडीच्या बाजूला असलेला जो शिंद्यांचा जो महल आहे त्या महलच्या आसपास त्यांनी छावणी टाकली. महाराजांनी 4 महिने पुण्यात राहिले. डिसेंबर 28 ऑक्टोबरला ते 25 ऑक्टोबरला ते युद्ध झालं. नंतर महाराज 4 महिने पुण्यात राहिले आणि महाराजांनी 4 महिन्यामध्ये पुण्यात पूर्णपणे तिथली जी बाजारहाट होतं त्यावर निर्बंध घालून दिले. भाव तिथल्या वस्तूंचे सर्व भाव त्यांनी लावून दिले. बाजाराचं संपूर्ण नियोजन केलं. जो दौलतीला कर मिळण्यासाठी जो थकबाकीचा जो कर होता त्या कराची वसुली महाराजांनी केली. पुणे शहराचं मॅनेजमेंट अतिशय उत्तम प्रकारे महाराजांनी 4 महिने सांभाळलं. या पूर्ण घडामोडीमध्ये फक्त 2 पठाणांनी एका घराला आग लावून लुटण्याचा प्रयत्न केला. तर त्या पठाणांच्या त्यातल्या एकाचे हात छाटले आणि दुसऱ्याचं नाक छाटून अख्ख्या पुण्यामधून त्यांची दिंड काढली यशवंतराव होळकरांनी, की दुसरं कोणी पण असा पराक्रम करून पुण्यावर अटॅक पुण्यावर हल्ला करू नये आणि आपल्या सैन्यांविषयी आणि आपल्याविषयी दुसरी कुठलीही इमेज लोकांपर्यंत जाऊ नये. यामुळे यशवंतराव होळकरांनी त्या 2 पठाणांचे हात आणि नाक छाटून अख्ख्या पुण्यात दिंड काढली. यामध्ये कुठंही होळकरांनी पुणे जाळल्याचे उल्लेख नाहीत. पण ते एक म्हणतात ना की आपलं ठेवावं झाकून आणि जो काही प्रकार आहे तो झाला आणि महाराजांवर पुन्हा उत्तरकालीन लोकांनी आरोप लावले की महाराजांनी पुणे जाळलं. आणि हे आरोप लावण्याच्या मागं सर्वात मोठं एक कारण होतं, यशवंतराव होळकरांच्या हल्ल्यामुळं दौलतराव बाजीराव पेशवा पळून गेला. गादी पूर्णपणे बेवारस पडली. या गादीवर कोणाला तरी बसवायचं, या गादीचं देखभाल तरी कुणी करावी. जोपर्यंत बाजीराव पेशवा वापस येत नाही तोपर्यंत गादी रिकामं सोडणं हे एक प्रकारचं चुकीची गोष्ट आहे, की गादीवर आपला राजा नाही आणि गादी कशीचं राज्य कसं सांभाळणार. बघ, या चुकीच्या गोष्टीला कुठेतरी फाटा द्यायचा म्हणून यशवंतराव होळकरांकडे एक राजकारण स्वतःहून चालून आलं, अमृतराव पेशव्यांचं. अमृतराव पेशवे हे दत्तक पुत्र आणि यांचे भाऊ, बाजीराव पेशव्यांचे भाऊ. तर त्यांचं म्हणणं असं होतं की गादीवर माझ्या मुलाला बसवण्यात यावं आणि गादीच्या दिवाणगिरीची बक्षीगिरीची जे काही पूर्ण नियोजन असेल ते मला देण्यात यावं, कारण त्यांच्या मते त्या पेशव्यांचा जो काही कारभारी आहे त्याच्या हातात सर्व सत्ता असते, पेशवे नामधारी असतात. आता त्या व्यक्तीला जरी सत्तेचं लालच असलं तरी गादीचं आणि राज्याचा विचार करणाऱ्या यशवंतराव होळकरांनी अमृतराव पेशव्यांना गादीवर बसवण्याचं मान्य केलं. महाराजांचं सैन्य चालायचं पैशांवर, सैन्य पोटावर चालतं. सैन्य कधीही, म्हणजे तुम्ही कोणतंही इतिहासाचं पान उघडून बघा, प्रेरणा नक्कीच निश्चित असते, प्रेरणेवर सैन्य लढतं, पण सैन्य जगतं हे पोटावर. आणि जर पोटात काही गेलं नाही तर सैन्य कुठल्याही प्रकारे कुणालाही विरोध करू शकत नाही, कुठल्याही युद्धात पूर्णपणे ते लढू शकत नाही. आता या सैन्याला खाण्यासाठी म्हणा, सैन्याचे पगार असतात, सैनिकांचे अधिकाऱ्यांचे पगार असतात, त्यांच्या जेवण्यासाठी जे काही व्यवस्था असते त्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे अमृतराव पेशव्यांनी देण्याचं मान्य केलं. आता हे पैसे देण्यासाठी मान्य केलं तर त्याची वसुली देखील होती अमृतराव पेशव्यांकडे. त्यांनी एक अट टाकली की पुण्यामधील काही सिलेक्टेड धनाढ्य व्यापारी आहेत, आपण त्या धनाढ्य व्यापाऱ्यांकडून खंडणी घेऊयात, त्यांच्याकडून काही पैसे घेऊयात आणि आपण त्या पैशांवर तुमच्या सैन्याचे जे काही पूर्ण गुजराण असेल तो भागूयात. स्वतः जर अमृतराव पेशवे त्या गादीवर बसणार आहेत, पुढं जाऊन जर ते त्यांचे स्वामी होणार आहेत, तर अशा व्यक्तीची आज्ञा यशवंतराव होळकर कसे पाळणार नाहीत. म्हणजेच यशवंतराव होळकर हे स्वामीनिष्ठ होतेच. महाराजांनी राजकारण जरी केलं तरी त्या राजकारणाला कुठंतरी स्वामीनिष्ठतेची किनार पूर्णपणे त्यांच्या आयुष्यात अखेरपर्यंत होती. महाराजांनी त्यांच्या त्या सूचनेला मान्यता दिली, कारण पैसे तर हवेच होते, हे पैसे उभा करायचे कुठून. तर त्याला एकच ऑप्शन होता, पुण्यामधील काही धनाढ्य सिलेक्टेड व्यापाऱ्यांकडून आपण ते पैसे घेऊयात आणि हा पूर्ण कारभार चालवूयात. आता हे लोक दाखवण्याचं काम आलं हरिपंत भावे नावाच्या एका माणसाकडे. या हरिपंत भावेनी त्याचे स्वतःचे जे काही विरोधक होते, तो ज्याच्यावर जळत असेल किंवा काही असेल, अशा सर्व लोकांची पुण्यातील जवळजवळ सर्व ब्राह्मण घराण्याची त्यानं घर दाखवले आणि त्याच घरांकडून यशवंतराव महाराजांनी पैसे उकळले. आता यातील एक गोष्ट अशी की पुण्यामधील राजकारणात फार कमी असलेल्या यशवंतराव महाराजांना पुण्यातील इतर काही जे काही प्रतिष्ठित घराणी होते त्यांच्याविषयी माहिती नव्हती. याच घराण्यातील ज्या काही सांगोवांगी गोष्टी आहेत त्या पुढं चलत आल्या आणि त्याच ऐकू गोष्टींच्या आधारे महाराजांनी पुणे जाळलं, महाराजांनी पुण्यावर अत्याचार केले, महाराजांनी पुण्यात बर्बाद केलं, असं केलं, पुणे सोडून लोक पळून गेले, अशा प्रकारचे जे आरोप लावण्यात आले, तर याच ऐकू गोष्टीमुळं
याच लोकांनी त्या गोष्टी महाराजांच्या विरोधात पसरवल्या आणि इनडायरेक्टली कोणत्याही प्रकारचे अत्याचार न करता यशवंतराव होळकरांवर हा सर्वात मोठा आरोप इतिहासकारांनी लावला. हे महाराजांच्या आयुष्यावर हडपसरच्या लढाईमुळं जे काही आरोप लावण्यात आले त्यातील एकही आरोपाला कोणत्याही प्रकारचा बेस नाही, कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही, आणि ज्या योद्ध्याला आपण हरवू शकत नाही त्याला बदनाम निश्चित करू शकतो, पण ती बदनामी देखील जास्त काळ टिकून राहत नाही कारण सत्य लोकांसमोर येतच. हे अशा प्रकारची ज्यावेळेस तिथं लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये यशवंतराव होळकर जिंकले, तरीही कुठंतरी त्या पेशव्यांची भावना एकच होती की आपल्यावर चालून येणाऱ्या या यशवंतराव होळकरांचा, या बंडखोराचा आपण बंदोबस्त करावाच लागेल, आणि हा बंदोबस्त करण्यासाठी दौलतराव शिंद्यांना लागेल ती मदत करण्याचं वचन या बाजीराव पेशव्यांनी दिलं. आणि इकडं यशवंतराव होळकर स्वतःहून बाजीराव पेशव्यांना गादीवर बसवण्यासाठी म्हणून त्यांना काही स्वार पाठवले. इकडं बाजीराव पेशवे सिंहगडावरून खाली कोकणात उतरले आणि कोकणामधून ते पुन्हा समुद्रमार्गे थोडाफार प्रवास करत ते वसईला जात होते. कारण त्यांच्यासमोर फक्त इंग्रजांशी लढू शकणारा एकमेव व्यक्ती होता, तो म्हणजे इंग्रज. हे पूर्ण राजकारण 1802 जी काही 1801-2 दरम्यानची काही लढाई झाली त्या पूर्ण राजकारणापर्यंत यशवंतरावांचा आणि इंग्रजांचा काहीही संबंध येत नाही, अर्थार्थी कोणत्याही प्रकारचा संबंध तिथं नाही. यशवंतराव होळकरांच्या विरोधामध्ये इंग्रजांनी कोणत्याही प्रकारच्या कागळ्या केल्या नाहीत आणि यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये कोणत्याही प्रकारचं पाऊल या लढाईपर्यंत उचललं नव्हतं. पण यशवंतरावाला जर हरवायचं असेल, म्हणजे एक वाक्य आहे आता ते मला जर इथं सापडलं तर मी तुम्हाला लगेच सांगतो त्या वाक्यात. हां, त्या वाक्यामध्ये स्वतः बाजीराव पेशव्यांनी जुलै 1803 एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे काय म्हणतात, शिंदे भोसले हे आपलेच आणि मर्जीतील आहेत, पण बंडाचे पारिपत्य करावेच लागेल, याबद्दल राज्य इंग्रजांनी घेतल्यास चिंता नाही. जुलै 1803 हे पत्र आहे, त्या पत्रातील हे वाक्य आहे, आणि त्या वाक्यामध्ये म्हणतात की बंडाचे पारिपत्य करावेच लागेल आणि यासाठी आपलं राज्यही इंग्रजांनी घेतलं तरी चिंता नाही. अशा प्रकारच्या विचारसरणीचा तो आपले दुसरे बाजीराव पेशवे, आणि याच विचारसरणीतून इंग्रजांच्या सहाय्यानं यशवंतरावांना हरवायचं अशा इराद्याने ते वसईला गेले आणि तो जगप्रसिद्ध मराठ्यांचा इंग्रजांसोबतचा वसईचा तह तिथं झाला. आणि त्या वसईच्या तहानुसार इंग्रज मराठ्यांचे कट्टर दोस्त बनले. अशा प्रकारच्या ज्या काही राजकारणाच्या गोष्टी घडल्या ह्या हडपसरच्या लढाईपर्यंतच्या, या पूर्ण घटनेमध्ये यशवंतराव होळकरांच्या ह्या काही युद्धामध्ये म्हणा या राजकारणामध्ये म्हणा पूर्ण ह्याच्यात इनडायरेक्टली इंग्रजांचा आणि यशवंतराव होळकरांचा संबंध आला 1802 आणि 1803 सुरुवातीला. आणि याच घटनेत यशवंतराव होळकर ज्यावेळेस वापस जात होते ते ज्यावेळेस औरंगाबादच्या मुक्कामाला होते, तर त्या औरंगाबादच्या मुक्कामामध्ये त्यांनी औरंगाबादमधून काही लूट वसूल केली. आणि ही औरंगाबादमधील जी काही जहागिरी होती ती निजामाच्या अंडर होती. निजाम हे इंग्रजांचे मित्र आणि मित्राला मदत करण्याचं वचन दिलेले अतिशय तत्त्वनिष्ठ आणि मैत्रीसाठी जीवही देणारे इंग्रजांनी ती गोष्ट स्वतःवर घेतली आणि त्यांनी इंग्रजांनी यशवंतराव होळकरांना पत्र लिहिण्यास सुरुवात केली. या सगळं या सर्व गोष्टीमध्ये पार्श्वभूमी ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस यशवंतराव होळकर हे कोणत्याही प्रकारे आता आपल्याकडून थांबणार नाहीत, यशवंतराव होळकर यांना आपण कसंही थांबू शकत नाही ही जाणीव दौलतराव शिंद्यांना झाली. दौलतराव शिंद्यांनी या गोष्टीच्या विरोधामध्ये एक पाऊल उचललं आणि त्यांनी होळकरांसोबत सलाह करण्याचा म्हणजे तह करण्याचा निर्णय घेतला. बरं, आता तह करायचा कोणी? बाजीराव पेशवे तर महाराजांना भेटायला तयार नव्हते, स्वतः दौलतराव शिंद्यांना महाराजांना भेटायला जायची हिंमत होत नव्हती. एकच ऑप्शन उरला होता त्या काळामध्ये, तो म्हणजे रघुजी भोसले दुसरे, नागपूरचे रघुजी भोसले. तर या रघुजी भोसलेंनी शिंदे आणि होळकर यांच्यामध्ये मध्यस्थीसाठी बोलणी सुरू केली. ही बोलणी सुरू असतानाच 21 मार्च 1803 यशवंतराव होळकर यांना शनिवारवाड्यामधून जेवणासाठी आमंत्रण आलं. म्हणजे ही किती विचित्र गोष्ट आहे, पुणे जाळणारा, स्वामींच्या विरोधामध्ये बंड करणारा, देशद्रोही, बंडखोर, उपटसुंब यशवंतराव होळकर, आणि याला जेवण्यासाठी पेशवे पत्नी आमंत्रण देत आहेत. बरं, एकट्या पेशवे पत्नी नाहीत तर बाजीराव पेशव्यांचे दुसरे भाऊ चिमाजी पेशवे
हे देखील स्वतःहून यशवंतराव होळकरांना शनिवार वाड्यात जेवण्यासाठी बोलवत आहेत. 21 मार्च 1803 रोजी यशवंतराव होळकर एकटे सडे कसल्याही प्रकारे शस्त्र न घेता शनिवार वाड्यामध्ये जेवणासाठी गेले. वाड्याच्या आत गेल्यानंतर त्यांनी स्वतःहून दोन्ही पेशवींबाईंसमोर त्यांच्या पायांवर आपलं मस्तक टेकवलं. 5 हत्ती आणि मोठ्या प्रमाणात जडजवाहीर त्या भेटस्वरूपामध्ये त्यांनी पेशव्यांच्या पत्नींना दिल्या आणि त्या बदल्यामध्ये स्वतः पेशवे पत्नींनी म्हणजे आपल्या पतीच्या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीला स्वतः पेशवे पत्नींनी ढालाने तलवार गिफ्ट केली. आणि या पण गोष्टी त्याच इतिहासकारांनी लिहून ठेवल्यात ज्या इतिहासकारांनी यशवंतरावांना पुणे जाळणारा, दुसऱ्या बाजूला पेशव्याच्या विरोधामध्ये उठाव करणारा, देशद्रोही अशा उपमा दिल्यात. किती हा मोठा विरोधाभास आहे एका व्यक्तीला जर बदनाम करण्यासाठीचा. तर इथं या प्रकारचा ते समारंभ त्या शनिवारवाड्यामध्ये झाला. शनिवारवाड्यामध्ये महाराजांनी जेवण केलं आणि त्याच दिवशी महाराजांनी पुणे सोडलं आणि ते त्यांच्या दौलतीकडे वापस जाऊ लागले. या पूर्ण प्रकरणामध्ये पेशव्यांनी इंग्रजांसोबत जरी तह केला असला तरी देखील इंग्रजांना टिपूच्या युद्धात मदत न केल्याचा राग इंग्रजांच्या मनामध्ये होता आणि या रागाचा वचपा काढण्यासाठी म्हणून इंग्रजांनी हळूहळू कुठंतरी शिंद्यांच्या कुरापती काढायला सुरुवात केली. आणि या ज्यावेळेस शिंद्यांच्या कुरापती सुरू झाल्या त्यावेळेस शिंदे भोसले या दोघांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये सैन्य उभं केलं. आता सर्वात मोठी गोष्ट इथं अशी आहे की शिंदे आणि भोसले, नागपूरकर भोसले आणि शिंदे ही दोन घराणी भारतात त्यावेळेस अतिशय नावाजलेली घराणी होती. ओडिशा खाली कर्नाटकाचा काही भाग, ओडिशा, नागपूर आणि वर बंगाल इथपर्यंत भोसल्यांची पूर्ण जहागिरी पसरलेली होती. इकडं संपूर्ण मध्य भारत, आग्रा आणि दिल्लीचा बादशाह सांभाळणारे महाजीबाबा शिंदे याच्यामुळं पूर्ण शिंदेंची अख्ख्या भारतभर चर्चा होती. आणि अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अख्खा भारत म्हणजे अख्ख्या भारताचा जो आपला जो धर्म आहे तो अख्ख्या भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचवला, सांभाळला, वाढवला, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यामुळं होळकर घराणं या पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होतं. आणि याच घराण्यांपैकी दोन घराण्यांच्या विरोधामध्ये इंग्रजांनी आपली आघाडी उघडली. या आघाडीमध्ये सर्वात पुढं जर कुणी गेलं असेल तर ते म्हणजे वेल्सली. ह्या वेल्सलीचा आणि आपल्या यशवंतराव महाराजांचा पुढं 1.5 वर्ष संबंध येतो इनडायरेक्टली. पण या वेल्सलीविषयी मी ते एक गोष्ट सांगू वाटते मला इथं. हा वेल्सली म्हणजे भारतात त्या काळात न हरलेला एक इंग्रज योद्धा अशा प्रकारे जर कुणाचं नाव झालेलं असेल तर तो म्हणजे हा वेल्सली. या वेल्सलीनी शिंदे आणि भोसले यांच्या विरोधात आघाडी उघडली आणि दक्षिण शिंद्यांचे जेवढे महाल होते त्या सर्व महालांवर जप्ती करून त्या महालांवर आपलं आधिपत्य प्रस्थापित केलं. हे सर्व चालू असताना शिंद्यांच्या मनामध्ये होळकरांना घेण्याची तयारी नव्हती. भोसल्यांचं म्हणणं असं होतं की या युद्धामध्ये आपल्याला शिंदे होळकरांची फार मोठी मदत होईल, यशवंतराव होळकरांच्या ताकदीची एक झलक अख्ख्या महाराष्ट्राने त्यावेळेस पाहिली होती. तर या लढाईमध्ये यशवंतराव होळकरचं असण्याचं महत्त्व भोसल्यांना नक्कीच होतं. भोसल्यांनी तिथं तहाच्या अटी देखील यशवंतराव महाराजांकडे पाठवल्या. पण दलोतराव शिंद्यांच्या मनामध्ये जरा वेगळ्याच गोष्टी चालू होत्या. दलोतरावांच्या मते नागपूरकर भोसले जरी त्यांना सेनासाहेब सुभा अशा प्रकारची पदवी जरी होती तरीही नागपूरकर भोसलेंची जे आत्ताचे वंशज आहेत रघुजी भोसले हे अतिशय पराक्रमी नव्हते. त्यांनी कोणत्याही मोठ्या प्रमाणात पराक्रम केलेला नव्हता. तर या इंग्रज मराठा युद्धामध्ये नागपूरकर भोसले कुठेतरी पिछेआड होणार. होळकरांना जर आपण या ह्याच्यात घेतलं नाही तर होळकरांचा निकाल परस्परच लागणार आणि इंग्रज भोसले आणि होळकरांशी लढून कमजोर होणार आणि त्या इंग्रजावर पुन्हा मी अटॅक करून मी सर्व सत्ताधीश होणार. मी नागपूरकर भोसल्यांची जहागिरी घेणार, मी होळकरांची जहागिरी घेणार, मी माझे गेलेले महाल घेणार, मी इंग्रजांना माझ्या अंकित ठेवणार आणि मी पुन्हा एकदा सत्ताधीश या भारतामध्ये होणार. अशा प्रकारचे स्वप्न दलोतराव शिंद्यांना पाळायला सुरुवात झाली. ऑगस्टच्या 1803 ऑगस्ट ती इंग्रज मराठ्यांचं युद्ध सुरू झालं ज्याला इतिहासात वर्ल्ड फेमस जे युद्ध आहे की बॅटल ऑफ असाय म्हणजे अँग्लो मराठा वॉर, दुसरं अँग्लो मराठा वॉर जे झालं ते ऑगस्ट 1803 सुरू झालं. आणि अतिशय कमी वेळामध्ये इंग्रजांनी शिंदे आणि होळकर शिंदे आणि भोसल्यांच्या सैन्याचा धूळधाण उडवली. आणि या पूर्ण लढाईत पेशव्यांनी शिंद्यांना आणि भोसल्यांना कसल्याही प्रकारे मदत केली नाही. या पूर्ण लढाईमध्ये शिंद्यांचं आणि भोसल्यांचं पारिपत्य झालं.
या विरोधामध्ये कुठंतरी एक उठाव बनून या चुकीची शिक्षा, बघा मी शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे, की इंग्रजांशी लढण्याच्या चुकीची शिक्षा म्हणून इंग्रजांनी शिंद्यांच्या दक्षिणेतील महाल तर जप्त केलेच, त्यांच्या उत्तरेतील ज्या काही जहागिरी होत्या त्या देखील त्यांनी जप्त केल्याच. त्या उत्तरेच्या जहागिरीमध्ये दिल्ली असेल, आग्रा असेल, अलीगड असेल, बुंदेलखंड असेल किंवा गुजरात असेल, या सर्व जहागिरी लेखनी जप्त केल्या. दक्षिणेतील जहागिरीवर वेल्सनी छापा टाकला आणि फक्त या युद्धात दलोतराव शिंद्यांची साथ दिली म्हणून नागपूरकर भोसल्यांकडून ओडिसा काढून घेतला. ही या आणि ह्या गोष्टी करत असताना या दलोतराव शिंद्यांच्या या एका फक्त एका चुकीमुळं जर त्यांनी यशवंतरावांना जर हातात हात घेऊन जर सोबत घेतलं असतं आणि अख्खा पूर्ण मराठा मंडळ जर एकजुटीने इंग्रजांच्या विरोधात उभारलं असतं, तर या पहिल्याच लढाईमध्ये यशवंतरावांनी इंग्रजां नक्कीच हारले असते आणि भारतात पुन्हा इंग्रजांची राजवट तेवढ्या प्रमाणात स्ट्रॉंग झाली असती का, हाही एक प्रश्न तिथं उपस्थित होतो. परंतु दौलतराव शिंद्यांनी पूर्वग्रह दूषित त्यांची मतं आणि सत्या सत्ताला लालसा जी काही त्यांच्या मनामध्ये होती त्या गोष्टीमुळं मराठा मंडळ तिथं हारलं. त्यांच्या बऱ्याचशा जहागिरी गेल्या, शिंदे आणि भोसल्यांना कमजोर केलं. पेशवे इंग्रजांसोबत आधीच वसईचा तह करून बसले होते. वसईच्या तहानुसार मराठ्यांचं साम्राज्यच त्यांनी त्या इंग्रजांच्या हातात नेऊन दिलेलं होतं. पेशवे नामधारी राहिलेले होते तिथं. आणि हे सर्व चालू असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विश्वास सर्व सैनिकांना आणि सर्व जनतेला होता की लवकरच यशवंतराव होळकर या सैन्यात भाग घेत आहेत, लवकरच फत्तेसिंह माने इथं येऊन पोहोचलेत, मीर खान काही अंतरावर आलाय, अशा प्रकारच्या अफवा या युद्धात उडत होत्या. आणि या अफवा उडण्याच्या मागं एकच गोष्ट तिथं कारणीभूत होती की महाराजांवर सामान्य जनतेचं आणि सैनिकांचं असलेलं प्रेम आणि महाराजांच्या पराक्रमावर असलेला विश्वास. याच गोष्टीमुळं फक्त यशवंतराव महाराजांकडून संपूर्ण महाराष्ट्र इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी आणि जिंकण्याची अपेक्षा करत होता. पण महाराजांनी ज्या काही तहाच्या वाटाघाटी सुरू होत्या त्या वाटाघाटीमध्ये आधीच दोन वेळेस दलोतराव शिंद्यांकडून महाराज फसले होते, तिसऱ्या वेळेस त्यांची फसण्याची इच्छा नव्हती. या गोष्टीमुळं महाराजांनी त्या तहाची बोलणी सुरू असतानाच इकडे युद्ध झालं, त्यात इंग्रजांनी भोसले पूर्ण खिळखिळे करून टाकले इंग्रजांनी. हे सर्व सुरू असताना यशवंतराव होळकरांच्याकडून एक अतिशय चांगली गोष्ट अशी झाली की 5 वर्ष वय असलेल्या खंडेराव होळकरांची सुटका दलोतराव शिंद्यांनी केली. खंडेराव होळकर हे स्वतः यशवंतराव होळकरांकडे आले. आपण ज्याच्या नावावर या गादीवर बसून राज्य करतो आहे तो आपल्या गादीचा वारस आपल्याकडे आला ही फार मोठी एक गोष्ट यशवंतराव महाराजांना वाटली. यशवंतराव महाराजांनी खंडेराव होळकर आणि त्यांचा जो सुटलेला कुटुंब कबिला होता त्या सर्वांना घेऊन ते जोधपूर राज्यात गेले. जोधपूर राज्यात गेल्यानंतर जोधपूरच्या राजांनी मैत्री खातर यशवंतराव होळकरांकडे एक मागणी केली की अजमेरचं जे ठाणं आहे ते ठाणं आमच्याकडे असावं. अजमेरचं ठाणं हे पुरापार जयपूर घराण्याकडे चालत आलेलं असल्यामुळं जयपूर घराणं त्या अजमेरच्या ह्याच्यावर दावा ठोकत होतं. यशवंतराव होळकरांनी आपला कुटुंब कबिला जोधपूरच्या घराण्याच्या ताब्यात दिला. ससैन्य ते अजमेर किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचले आणि अजमेर किल्ल्याच्या तिथं जवळ यशवंतराव होळकरांचं सैन्य पोहोचलं म्हणजे कुठंतरी आपल्या मित्राच्या विरोधामध्ये यशवंतराव होळकर उठाव करतायत ही गोष्ट इंग्रजांनी पर्सनली घेतली. जोधपूरच्या राजाला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तुमच्या मदत करायला आम्ही येतो आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे इंग्रजांची मैत्रीची भावना नव्हती. अख्ख्या संपूर्ण म्हणजे 1804 पत्र आहे जनरल लेक, ज्या जनरल लेकला 6 वेळेस यशवंतराव होळकरांनी हरवलं त्या जनरल लेकचं एक पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये यशवंतराव होळकर विषयी तो जनरल लेक असा म्हणतो की या व्यक्तीला आम्ही जिवंत सोडलं ही आमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. जोपर्यंत यशवंत होळकर याचा आम्ही पूर्णपणे नायनाट करत नाहीत तोपर्यंत यशवंतराव होळकरांच्या प्रेरणेतून जो काही उठाव होणार आहे त्याला आपण रोखू शकणार नाहीत आणि लवकरात लवकर या यशवंतराव होळकरांना संपवावं लागेल, अशा प्रकारचं ते पत्र त्या जनरल लेकने लिहिलेलं होतं. आणि याच भावनेतून इंग्रजांनी यशवंतराव होळकरांच्या विरोधामध्ये पहिलं पाऊल उचललं. या पूर्ण लढाईत ज्यावेळेस यशवंतराव होळकरांच्या विरोधात इंग्रजांनी सैन्य पाठवलं त्या सैन्याचं नेतृत्व करत होता मॉन्सन. हा मॉन्सन 12 जुलै 1803 त्या कोट्याच्या जवळपासच्या भागामध्ये येऊन पोहोचला. अजमेरच्या युद्धामध्ये महाराजांचा पराजय झाला अशा प्रकारची त्याची भावना झाली. केवळ दैव योगाने आपण जिंकलोय अशा प्रकारे त्याने रिपोर्ट लिहून जनरल लेकला पाठवला आणि तो जनरल लेकनी पुढे वेल्सला फॉरवर्ड केला.
तर त्या एकतर ते युद्ध झालंच नव्हतं, यशवंतराव महाराजांनी ते अतिशय लुटापुटीचं युद्ध करून माघार घेतली, कारण महाराजांजवळ त्यावेळेस फक्त 1000 ते 1200 सैन्य होतं आणि महाराजांना आपण पाठलाग करू, महाराजांचं सगळं राज्य संपू या भीती या ओढीने अजमेरवरून मान्सून आपलं सैन्य घेऊन आला कोट्याला. आणि इथून इतिहास प्रसिद्ध इंग्रज वर्सेस होळकर, यशवंतराव होळकर या लढाईला सुरुवात झाली. कोट्याला गेल्यानंतर कोट्याच्या राजांनी यशवंतराव होळकरांच्या विरोधच त्यांनी काम केलेलं असल्यामुळं त्यांनी इंग्रजांना मदत करण्याचं प्रॉमिस तिथं दिलं. इंग्रजांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी धान्य पुरवलं आणि ससैन्य पण त्यांनी काही सैन्यदेखील इंग्रजांना दिलं. या भेटीने इंग्रज खुश झाले, त्यांचं सैन्यबल वाढलं, तोफा वाढल्या आणि तिथून ते निघाले मुकुंदरा घाटाकडे. आता मुकुंदरा घाटीची गोष्ट अशी आहे की ती पूर्ण घाटी आहे, म्हणजे नद्या ओढे नाले वगैरे यांनी बनलेली, जमिनीच्या समांतर सलग भागामध्ये जी घाटी बनते जशी चंबळची घाटी आहे, चंबळ घाटी जर तुम्हाला माहितीच असेल तर त्याचप्रकारे ते त्याचाच एक भाग आहे त्या घाटीचा, मुकुंदराची घाटी. तर त्या घाटीमध्ये 10 जुलै 1803 रोजी मान्सून ससैन्य पोहोचला. 12 जुलैला त्या मान्सूनला समजलं की यशवंतराव होळकर जवळ छावणी करून बसलेत आणि ते आपल्यावर हल्ला करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत यशवंतराव होळकरांनी अटॅक करण्याची वाट बघत मान्सून तिथं बसला. यशवंतराव होळकरांनी हल्ला केलाच नाही. मग मान्सूननी बापू शिंदे आणि अजून एका इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात काही सैन्य देऊन सर्व लोकांना पिछाडीला सोडलं आणि यशवंतराव होळकरांना त्या सैन्याशी लढण्यासाठी म्हणून त्यांचे सैन्य मागटून मान्सून पुढं सरकला. मान्सूनचं दुर्दैव असं की तो पुढे गेला, ज्या दिवशी तो पुढं सरकला 12 जुलै त्याच दिवशी संध्याकाळी बापू शिंदे पळत पळत स्वतःहून मान्सूनकडे गेला आणि सांगितलं की यशवंतराव होळकरांनी आपल्या सैन्यावर अटॅक केला आहे, जिवंत तर कोणच नाही, सगळेच एकतर अटक झालेत नाहीतर महाराजांनी मारले, आपला सगळा दानागोटा लुटला आहे, मीच कसाबसा जिवंत पळून आलो आहे, आता तुम्ही मला वाचवा. आणि हे सर्व चालू असताना धुवाधार पाऊस सुरू होता. 15 जुलै या रोजी एवढी दुर्दैवी घटना घडली मान्सूनसोबत की 15 जुलैला मान्सूनच्या तो जो रस्ता त्या रस्त्यातून तो ज्या घाटेतून जो जात होता मुकुंदरामधून तिथं त्याचे सगळे तोफ त्या चिखलात रुतून बसले आणि तोफा रुतून बसल्यामुळं सैन्याला पटपट हालचाल करता येत नव्हती. चिखल होता, चिखलामुळं सैन्य पुढं जाऊ शकत नव्हतं. मागून तर यशवंतराव होळकर अटॅक करण्याची भीती होती आणि यशवंतराव होळकरांची भीती इंग्रजांना एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की या मान्सूननी तोफा तर जागेवरच सोडल्या, जवळचा अख्खा दारूगोळा त्या यशवंतराव होळकरांच्या हाताला लागू नये म्हणून जाळून टाकला जागेवर. सगळा दारूगोळा जाळून टाकला आणि सगळ्या तोफा त्या जागेवर सोडल्या आणि आहे त्या सामानाला घेऊन यशवंतराव होळकर पुढे निघाले, मान्सून पुढे निघाला. 19 जुलैला मान्सून एका ओढ्याच्या काठी पोहोचला. पावसाळा, त्या मुकुंदराच्या घाटीत तो अडकला आहे, वरून पाऊस सुरू आहे, सगळा चिखल चिखल माजला आहे आणि समोरून त्याच्यासमोरून जो ओढा वाहत होता तो अतिशय दुथडी भरून वेगाने वाहत होता. मान्सूनला तर तो ओढा पार करायचा होता, करताच येईना. 17 जुलै 18 जुलै 2 दिवस मान्सूननी त्या ओढ्याच्या किनाऱ्यावर बसून घातले. 18 जुलैच्या रात्री थोडा उतार मिळाला, मान्सून अर्ध सैन्य घेऊन पलीकडे गेला की परत पाण्याचा जोर वाढला, परत ते पाणी दुथडी भरून वाहायला लागलं. आता गंमत अशी झाली की अर्ध सैन्य नदीच्या पलीकडे, अर्ध सैन्य नदीच्या अलीकडे, जे मागं सैन्य राहिलेलं आहे त्याला होळकरांनी मागून अटॅक करायची भीती. समोर तर नदी ओलांडताही येईना, धान्य संपलंय, 2 दिवस झाले उपाशी, जगायचं कसं अशा भीतीत, वरून पाऊस सुरू आहे, पुढं पण जाता येईना, जायचं कुठं, मान्सून तर मागंच अडकलाय सैन्यासोबत. अक्षरशः भीतीमध्ये त्या लोकांनी अख्खा 1 दिवस आणि 1 रात्र त्या ओढ्याच्या किनारी काढली. ज्या प्रकारे इंग्रजांना हालचाली करण्यासाठी म्हणा किंवा वेगवान हालचाली करून पुढं जाण्यासाठी त्रास होत होता, त्याच प्रकारचा त्रास यशवंतराव होळकरांनाही आणि त्यांच्या सैन्यालाही होत होता. त्यामुळे यशवंतराव होळकरांची या मुवमेंटला कुठंतरी एक आळ बसला होता. पण महाराजांनी इंग्रजांचा पिच्छा काही सोडला नाही. इंग्रज कुठंतरी उतार लागल्याहून इंग्रज ओढावलांडून पलीकडे गेले, त्याच उतारावरून यशवंतराव महाराज पलीकडे आले आणि रामदराच्या अलीकडं 22 जुलैला रामदराच्या अलीकडं एवढा निब्बार झोडपलं मान्सूनला की मान्सून आहे नाही ते सगळं सोडून त्या रामदाराच्या खुशालगडला पळत गेला. 25 जुलैपर्यंत तो तिथं राहिला. 25 जुलैपासून तो पुढं जाऊन 25 ऑगस्टपर्यंत म्हणजे जवळजवळ 1 महिना त्या खुशालगडच्या किल्ल्यामध्ये मान्सून राहिला आणि त्या 1 महिन्यामध्ये त्या पूर्ण आजूबाजूच्या गावामधून यशवंतराव होळकरांच्या भीतीमुळं इंग्रजांना कुणीही रसद दिली नाही. ही एक सर्वात मजेची गोष्ट आहे की 2 महिन्याखाली
यशवंतराव होळकरांकडे फक्त 1200 सैन्य अशी जी नोंद त्या वेल्सनी दिली होती, त्याच वेल्सनी 1-1.5 महिन्यानंतर कर्नल लेक त्या सेनापती लेकला एक पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये म्हणतो की काय माहिती कुटुंब 1.5 महिन्यामध्ये 35-40 हजार लोक घेऊन यशवंतराव होळकर माझ्यावर चालून आलाय। ही तर सगळ्यात मोठी गंमत आहे की यशवंतराव होळकर या व्यक्ती या फक्त एका नावावर सैन्य पटपट जमा होत होतं, म्हणजे ठरून दिलेलं असायचं की बाबा आपण इथं युद्ध करणार आहेत, आपण जर इथं हारलो किंवा आपल्या इथं पिछाड करायची झाली तर सर्वांनी चारी दिशांनी पळत सुटायचं आणि रात्री त्याच एका आपण ठिकाणी जमायचं आणि पुन्हा एकदा मिळून सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा ते अटॅक करायचं। अशा प्रकारचे ठरवून सैन्य सगळं गायब व्हायचं आणि ठरवून एकत्र यायचं, अशा प्रकारची सिच्युएशन त्या यशवंतराव होळकरांच्या त्या सैन्याच्या रचनेवरून त्या राजकारणून वाटायची। म्हणजे 1.5 महिन्याखाली 1500 लोक घेऊन लढणारा यशवंतराव होळकर हा माणूस पुढं 1.5 महिन्यामध्येच 30-35 हजाराची लोक घेऊन त्या मॉन्सूनचा पीछा करत होता। म्हणजे आपला एक गैरसमज असा आहे, होळकर एकतर माहीतच नाहीत यशवंतराव होळकर आपल्याला, अहिल्याबाईंचा नवरा होता का भंडारा होळकरांचं पोरगं होतं, इथपासून जर आपली सुरुवात आहे। पण होळकरांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे पण काही अतिशय चांगली मंडळी माझ्या संपर्कात आहेत। तर सर्वांचा एक छोटासा गैरसमज असा आहे की मुकुंदराच्या घाटीतील जी लढाई आहे ती लढाई म्हणजे त्या मुकुंदराच्या घाटीत झाली असं काहीही नाही। 12 जुलैला मुकुंदरा घाटीमध्ये जी लढाई सुरू झाली ती लढाई पुढं जाऊन डिसेंबर अखेरीस संपली आणि ती लढाई जवळजवळ 3 महिने चालली आणि 3 महिने यशवंतराव होळकरांनी पळवून पळवून मारलं मॉन्सून आणि इंग्रजांना। 3 महिने यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना पळवले आणि कुठंच महाराज हरले नाहीत ही सर्वात मोठी गोष्ट आहे। जिथं महाराज हरले असं इंग्रजांचा समज झाला आहे त्या ठिकाणी महाराजांनी दुप्पट वेगाने अटॅक केला आहे। एकूणच गनिमी काव्याची जी राजकारणाची जी युद्धाची जी नीती आहे तिचा पुरेपूर वापर यशवंतराव होळकरांनी त्या युद्धामध्ये केला। तो मॉन्सून तिथं गेला, तिथून पुढे नंतर त्यानं बरेचसे त्याच्यावर प्रयोग झाले यशवंतराव महाराजांच्या त्या मिलिटरी कॅम्पेनचे, त्या राजकारणाचे, सैन्याच्या राजकारणाचे बरेच प्रयोग झाले। 25 ऑगस्टला तो खुशालगडून पळाला, पुन्हा एकदा आला बियाना घाटात 26 ऑगस्टला। 27 ऑगस्टला बियाना घाटाच्या रात्रीच्या लढाईत तर अक्षरशः इंग्रज रडायचे बाकी होते। रात्रीचा अंधार आहे, यशवंतराव होळकरांचं सैन्य आजूबाजूला पसरलं आहे आणि अंधारात बाजारबुंगे कोण आहेत आणि आपलं सैन्य कोण आहे हे देखील त्यांना माहीत नाही आणि या पूर्ण अंधारात त्यांच्याच सैन्यामध्ये यशवंतराव होळकरांचं सैन्य घुसलं। कोण कोणाला मारतोय, आपलं कोण, बाहेरचं कोण, शत्रू कोण, मित्र कोण, काहीच समजना। मॉन्सूनने तिथं पण सगळ्यांना सोडलं, तो पुन्हा तिथून पळाला आणि 28 ऑगस्टच्या रात्री इंग्रजांचे जे कोणी सापडेल, मग ते बाजारबुंगे असो नाहीतर सैन्य असो नाहीतर काहीही असो, यशवंतराव महाराजांनी कोणाला सोडलं नाही त्या अंधारात रात्रीच्या। आणि इकडून हा पुन्हा एकदा पळत 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 पुढं गेला आणि तो एका गावामध्ये जाऊन त्या इंग्रजांनी पुन्हा एकदा आश्रय घेतला। या पूर्ण प्रकरणामध्ये ज्या 3 महिन्याआधी जनरल लेकला जे पत्र लिहिलं मॉन्सूननी की आपला विजय झाला आहे, आपलं असं झालं आहे तसं झालं आहे, आपण यशवंतराव होळकरांना हरवलं आहे, आता लवकरच आपण त्याला संपवू, अशा कॉन्फिडन्समध्ये 2 महिन्याखाली जे पत्र लिहिलं मॉन्सूननी, त्याच मॉन्सूनच्या कामगिरीवर पुन्हा जनरल लेकनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असं लिहिलं की ब्रिटिशांच्या तोंडाला काळं फासलं आहे यशवंतराव होळकरनी, जोपर्यंत त्याला संपत नाही तोपर्यंत आपण या भारतामध्ये शांत बसायचं नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा त्या लेकनी घेतली। आणि इकडे हे सगळं राजकारण सुरू असताना महाराजांना समजलं की मॉन्सून तर संपला आहे, त्याच्याजवळ असलेलं सगळं सैन्य मी संपवलं, त्याच्याजवळ असलेला दाणागोटा मी संपवला, सगळं राजकारण संपवलं, सगळं झालं। आता आपलं लक्ष महाराजांनी वळवलं दिल्लीकडं, महाराज आग्रा मुक्कामी आले आणि ज्यावेळेस महाराज आग्रा मुक्कामी होते आणि महाराज दिल्लीकडे जात आहेत ही गोष्ट ज्यावेळेस इंग्रजांना समजली त्यावेळेस इंग्रज मनातून हादरले, कारण टिपू सुलतानसारखा माणूस सहजासहजी जर इंग्रजांनी खाल्ला, एवढं सैन्य असणारा, सैन्याच्या ताकदीने श्रेष्ठ, म्हणजे महाराजांपेक्षा तिची ताकद समतुल्य बळावर जरी असली तरी महाराजांपेक्षा टिपू सुलतानची परिस्थिती फार वेगळी आहे, कम्पॅरिझन होऊच शकत नाही। शिंदे होळकरांची फौज अख्खी खाल्ली, पेशव्यांना शांत केलं, त्या टिपू सुलतानला मारलं आणि होळकर किस, म्हणजे एकतर राज्य नको, राज्याचे अधिकार नको, कोणत्याही प्रकारच्या सुभेदाराची वस्त्राचे ऑफिशियल वस्त्र त्यांच्याकडे नको, तरीही हा माणूस आम्हाला मारतोय, काय संबंध आहे? इगोहट झाला ना इंग्रजांचा की टिपू सुलतानला जर आम्ही मारू शकतोय तर हा कोण आणि हा आम्हाला कसं काय मारू शकतो?
याची कुठंतरी इंग्रजांच्या मनामध्ये भीती बसली की आपली सत्ता या भारतातून खिळखिळी होतीये आणि आपल्या धोरणाला कुठंतरी चाप बसतोय. हे लवकरात लवकर या यशवंतराव होळकरांचा काटा काढावाच लागल. आणि याच गोष्टीमुळे ज्यावेळेस त्यांना समजलं की यशवंतराव होळकर दिल्लीला जात आहेत, इंग्रज मनातून हादरले. यशवंतराव होळकर दिल्लीला पोहोचले. दिल्लीला पोहोचल्यानंतर तिथं महाराजांनी एक गोष्ट त्यांना माहिती होती, त्यांच्या हयातीतच त्यांनी ते पाहिलं होतं की ज्याच्या हाती दिल्ली त्याच्या हाती हिंदुस्थानची किल्ली. जे पूर्वापार चालत आले परंपरागत तेच महाराजांनाही समजलं. दिल्लीच्या बादशाच्या नावाने स्वतःचा शिक्का त्यांनी काढला, बादशाच्या चरणी स्वतःची निष्ठा त्यांनी सांगितली. आणि पुढं ते एवढंही म्हणले की अलिजाबाद दर माझेबाबा शिंदेंनी ज्या प्रकारे दिल्लीचं रक्षण केलं अगदी त्याचप्रकारे मीही दिल्लीचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असेल. पण ज्यावेळेस महाराज दिल्लीला पोहोचले त्यावेळेस दिल्लीच्या गादीवर बसलेला जो बादशाह आहे तो इंग्रजांच्या हाताखालचा मांजर झाला, ताटाखालचा मांजर होता. त्यांनी इंग्रजांच्याकडं मदतीसाठी पत्रव्यवहार वगैरे केला आणि याचा राग मनात महाराजांनी दिल्लीच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. पण महाराजांना कुठून तरी समजलं की आपल्यावर इंग्रज चालून येत आहेत. 15 ऑक्टोबर 1804 रोजी यशवंतराव होळकर ह्या व्यक्तींनी खूप मोठी चाल खेळली. दिल्लीवरून यशवंतराव महाराज घुसले दुआबात, दुआबचा प्रदेश रोहिलखंड. त्या रोहिलखंडमध्ये यशवंतराव होळकरांचं जाणं म्हणजे अतिशय समृद्ध भाग. त्या समृद्ध भागात रोहिलखंडला जाणंच इंग्रजांना रुचलंच नाही, कसलंच नाही. 20 ऑक्टोबर 1804 इंग्रज दिल्लीला पोहोचले. त्यांना तसं समजलं की यशवंतराव होळकर नावाचा एक आपला शत्रू दुआबात घुसला आहे, रोहिलखंडमध्ये घुसला आहे, अतिशय संपन्न प्रदेशात गेला आहे. आणि अशा प्रदेशात जाऊन जर त्यांना सुरुवात जर केली आपल्या विरोधात उठाव करण्याची तर आपल्या पूर्णपणे या राजकारणाचा पूर्णपणे तडा बसणार आहे, तर याचा निकाल लावायचा म्हणून त्या जनरल लेकनी 1 नोव्हेंबर 1804 रोजी यशवंतरावांच्या विरोधामध्ये फार मोठी मोहीम काढली. त्या मोहिमेमध्ये त्याच्या सैन्याचे त्याने दोन भाग केले. एक भाग केला मॉन्सूनच्या अंडर, एक भाग स्वतःकडे घेतला. स्वतः जनरल लेक गेला दुआबात यशवंतराव होळकरच्या मागं आणि महाराजांनी एक राजकारण केलं. महाराजांनी जवळजवळ 15 ते 20 हजाराचं सैन्य हे डिकच्या किल्ल्यामध्ये लपून ठेवलं होतं. म्हणजे 4 महिन्यात यशवंतराव होळकर 1500 सैनिकांवरून 40,000 सैनिकांवर गेले होते. हा रेशो समजतोय का तुम्हाला? 4 महिन्यातला किती महाराजांना मानणारी जनता त्या काळामध्ये उत्तर भारतात होती आपल्याला समजतं. 4 महिन्यात जर 40,000 सैन्य यशवंतराव होळकर उभा करू शकत असते आणि जर त्या माणसाला जर आपल्या मराठ्यांच्या इतर मंडळींनी जर साथ दिली असती तर आजही भारतात फक्त भगवाच फडकला असता, हे 100% खात्रीला एक गोष्ट कुणीही सांगू शकतं. यशवंतराव होळकरच्या मागं जनरल लेक त्याचं सैन्य घेऊन घुसला दुआबात. इकडं मॉन्सून काही सैन्य घेऊन गेला डिकच्या किल्ल्याला. डिकच्या किल्ल्याची एक खासियत काय आहे की किल्ल्याच्या आजूबाजूला भरपूर तळी आणि दलदलीचा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये जर गेलं तर या प्रदेशामध्ये सहजासहजी शत्रूला बाहेर निघणं फार अवघड जातं. आणि यशवंतराव होळकरांचं अर्ध सैन्य किल्ल्याच्या आत होतं आणि 5-6 हजाराचं सैन्य किल्ल्याच्या बाहेरून तटबंदीच्या बाहेरून वेढा घालून उभं होतं. आणि त्या किल्ल्यांचा सहजपणे नायनाट केला मॉन्सूनने. आणि मॉन्सूनच्या पथ्यावर एक गोष्ट म्हणजे त्याच्या बाजूने अनुकूल अशी एक गोष्ट झाली की महाराजांचं सैन्य ज्या पिछेहाट घेत होतं त्यावेळेस महाराजांच्या सैन्याला त्या दलदलीचा भरपूर त्रास झाला आणि त्या दलदलीमध्ये फसून त्या तळ्यामध्ये पडून भरपूर सैन्याची हानी झाली. एकदम खुश गडी ती 27 का 28 नोव्हेंबरला डिकच्या किल्ल्यावर मॉन्सूनने विजय मिळवला अशा प्रकारची बातमी त्याला कळाली. नंतर त्याला समजलं की महाराजांचं जवळपास 10-11 हजाराचं सैन्य किल्ल्याच्या आत आहे. हा बसला वेढा घालून, 22 दिवस वेढा घातला. 25 तारखेला त्यानं किल्ल्यावर ज्यावेळेस आक्रमण करणार होता, 25 डिसेंबर 1804 तो किल्ल्यावर आक्रमण करणार होता, तर 24 डिसेंबरलाच महाराजांचं सैन्य रातोरात डिकच्या किल्ल्यातून बाहेर पडून इंग्रजांच्या सैन्याला ओलांडून महाराजांना दोन मिळालं. हे इंग्रजांना समजलंही नाही की किल्ल्याच्या आत असलेलं सैन्य रात्री तर होतं आणि पहाटे तर किल्ल्यात एक सुतळीचा तोडाही नाही, सैन्य गेलं कुठं? म्हणजे ही एक प्रकारची ती गोष्टच तिथं इंग्रजांना समजली नाही. इकडं इंग्रजांकडून जनरल लेककडं ताकद भरपूर होती, यशवंतराव होळकरांना लवकरात लवकर मदत तिथं मिळाली नव्हती, त्यामुळे यशवंतराव होळकरांनी तिथं माघार घेतली आणि यशवंतराव होळकर तिथून निसटले आणि गेले भरतपूर किल्ल्याच्या आश्रयाला. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. भरतपूर किल्ल्याचा जो जाट राजा होता रणजित सिंग तो इंग्रजांचा मित्र, तर तो इंग्रजांचा मित्र
त्या इंग्रजांच्या मित्राने म्हणजे भरतपूरचा जो राजा होता जाट राजा, त्यानं कधीच इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला नाही. दक्षिणेत उठाव करण्यायोग्य आणि फार मोठ्या प्रमाणात सैन्य असलेलं जे काही ताकदवर घराणी होती, ती घराणी म्हणजे शिंदे, होळकर, भोसले, एकूणच मराठा. मराठ्यांकडेच बघून संपूर्ण भारत त्यावेळेस निर्धास्त होता की जर आपल्याला कुठलंही संकट आलं तर आपल्याला तिथून वाचवणारी एकमेव व्यक्ती या भारतामध्ये आहेत ती म्हणजे मराठे, अशा प्रकारची भावना तिथं होती. शिंदे आणि होळकरांना 1803 त्या असाईच्या लढामध्ये इंग्रजांनी हरवलेलं होतं, शिंदे आणि भोसल्यांना. एकमेव यशवंतराव होळकर त्या उत्तर भारतात आग्रा, दिल्ली, जयपूर, कोटा, मुकुंदराच्या घाटी, तिथून रामदरा, तिथून खुशालगड, खुशालगडवरून बियासी घाटी, बियासी घाटीवरून पुन्हा नंतर रोहिलखंड, डिगचा किल्ला, एवढ्या प्रमाणामध्ये त्यांचं ते वावर फिरत होता. म्हणजे जवळजवळ अख्ख्या अर्ध्या उत्तर भारतामध्ये यशवंतराव होळकर स्वतः इंग्रजांना पळवत होते. समोर इंग्रज पळतात आणि यशवंतराव होळकर त्यांना मारत मारत मागून जातात, अशा प्रकारची ती कंडिशन संपूर्ण भारतात अख्ख्या वर्षभर होती. तर त्या गोष्टीवरून कुठंतरी त्या भरतपूरच्या जाटराजांनी प्रेरणा घेतली आणि यशवंतराव होळकरांना मदत करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. फक्त महाराजांच्या पराक्रमामुळे इतर राजातल्या अनेक राजराजवाड्यांना यशवंतराव होळकरांच्या प्रेरणेने इंग्रजांविरोधात उठाव करण्याची प्रेरणा मिळाली. कित्येक स्थानिक जहागीरदारांनी स्वतःचं जेवढं काही जमेल तेवढ्या प्रमाणात दाणा, गोटा, सैनिक, शस्त्र, धनधान्य वगैरे सगळं काही यशवंतराव महाराजांना सोपवण्याची सुरुवात केली. महाराजांचं ताकद अतिप्रचंड झाली त्यावेळेस आणि याच गोष्टीतून भरतपूरच्या जाटराजांनी देखील प्रेरणा घेतली. त्यानं महाराजांना मदत करण्यासाठी तयारी दर्शवली. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो जाटराजा होता त्याचा जो किल्ला होता भरतपूरचा, तो किल्ला म्हणजे असा काय छोटासा किल्ला नाही, म्हणजे त्या किल्ल्याच्या आत संपूर्ण भरतपूर बसू शकतो एवढा मोठा तो किल्ला होता. आणि इंग्रजांकडं जवळजवळ फार आधुनिक तोफा असल्यामुळं इंग्रजांच्या आधी ज्या काही तोफांनी भरतपूरच्या किल्ल्यावर आक्रमण केलेलं होतं त्या तोफांविषयी किंवा त्या भरतपूरच्या किल्ल्याविषयी अशा प्रकारची एक अफवा पसरलेली होती की जो कुठला तोफगोळा उडून त्या भिंतीवर पडतो, त्या भिंती चिखलाच्या असल्यामुळं त्या भिंतीत तोफगोळ्याला गिळंकृत करतात, म्हणजे आपल्या पोटात घेतात आणि त्या भिंतीला कसल्या प्रकारचा तडा जात नाही. जर त्या भिंती ओल्या केल्या आणि त्या ओल्या मातीच्या भिंतीवर, चिखलाच्या भिंतीवर जर तोफगोळीने अडकले तर त्यामुळं कोणत्याही प्रकारची किल्ल्याच्या तटबंदीला हानी होत नाही, अशा प्रकारचा एक गैरसमज त्या काळामध्ये भरतपूरच्या किल्ल्याविषयी पसरलेला होता. आणि भरतपूर त्या दुआबाच्या प्रदेशापासून जवळच महाराजांनी तिथं ठाणं घातलं आणि इंग्रज आले. मॉन्सून त्याचं सगळं काही सैन्य घेऊन पिछडीने आलेच होता. इकडून मीर खान त्या डिगच्या किल्ल्यामधून इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन 10,000 सैन्य घेऊन महाराजांना मिळालं होतं. भरतपूरच्या किल्ल्याच्या आतमध्ये जाटराजाचं सैन्य होतं. महाराजांनी पण काही मदत त्याला पोचवली आणि डिसेंबरच्या अखेरीस भरतपूरच्या किल्ल्याला वेढा बसला. तो किल्ला एवढा प्रचंड होता की संपूर्ण किल्ल्याला वेढा घालणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळं इंग्रजांनी ठरवलं की एकाच बाजूने किल्ल्यावर अटॅक करायचा, त्या बाजूने किल्ला कमकुवत करायचा, किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन मग शत्रूचा नायनाट करायचा. एक तर त्यांचा इगोहट झाला होता यशवंतराव होळकरांमुळं, आणि यशवंतराव होळकरांमुळं त्यांचाच एक मित्र ज्यांनी त्यांच्यासोबत करार केला होता तो भरतपूरचा जाटराजा त्यांच्याच विरोधात उलटला, तो डबल इगोहट झाला. तिसरा इगो असा हाट झाला की खुशालगडची जी लढाई झाली त्या खुशालगडच्या लढाईमध्ये या इंग्रजांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं शिंदेंनी. पण खुशालगडला जे शिंद्यांचं सैन्य होतं तिथं ज्या प्रकारे मॉन्सून येऊन पोचला मुकुंदराच्या घाटीनंतर मार खात 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 त्या खुशालगडच्या किल्ल्यावर येऊन पोचला, शिंद्यांनी सरळ आपलं सैन्य उचललं आणि उज्जैनला निघून गेले. त्यांनी कसल्याही प्रकारे इंग्रजांना मदत केली नाही. त्यांचा तिसऱ्यांदा तिथं इगोहट झाला. चौथ्यांदा त्यांचा इगोहट झाला दुआबामध्ये घुसून यशवंतराव होळकरांनी आपल्या हातावर तुरी दिली आणि डिगच्या किल्ल्यामधून पण त्यांच्या सैन्याने आपल्या हातावर तुरी दिली. एवढ्या प्रमाणात जर इंग्रजांना यशवंतराव महाराजांनी रडवलं असेल तर तुम्ही विचार करू शकता की तो माणूस आपल्या इतिहासात किती मोठ्या प्रमाणामध्ये धडपड्या होता. तर या यशवंतराव होळकरांनी अशा प्रकारे हे राजकारण केलं संपूर्ण आणि भरतपूरच्या किल्ल्याला इंग्रजांनी एका बाजूने वेढा घातला. या वेळामध्ये असं ठरलं की भरतपूरच्या किल्ल्याच्या आत स्थानिक राजा आणि त्यासोबत यशवंतराव होळकरांची काही फौज, त्यांनी आतून लढा द्यायचा
आणि बाहेरून यशवंतराव होळकर, मीर खान, आमिर खान आणि भवानीशंकर बक्षी वगैरे त्यांचे जे काही प्रामाणिक साथीदार होते त्या सर्वांनी बाहेरून येऊन उगत चिमटे काढायचे इंग्रजांचे, हळूच यायचं, चार जणं मारायचे, पळून जायचं. इंग्रज तिकडे पळत गेले की इकडून चार जणांनी घुसायचं, त्यांना मारायचं, पळून जायचं. तिकडून पळलेले इंग्रज पुन्हा इकडे घुसायचे, पुन्हा इकडून पुन्हा गेलेलं सैन्य वापस यायचं, त्यांनी इकडं मारायचं, पलीकडचं सैन्य यायचं, त्यांनी मारायचं. म्हणजे यायचं मागून कोणतरी डॉक्टर हळूस टपली मारायची, पळून जायचं. अशा प्रकारची चेष्टा इंग्रजांची यशवंतराव महाराजांनी सुरू केली. वेल्सली परेशान झाला. वेल्सली म्हणजे अतिशय पराक्रमी माणूस त्या काळातला, आपला शत्रू हा खरंच पराक्रमी होता, त्याच्यामुळं आपल्या राजाची प्रतिमा ही उजळून निघाली. वेल्सली तिथं परेशान झाला, जनरल लेक परेशान झाला, मॉन्सूनचे तर हातपायच गळालते. त्याच्या आयुष्यात घडलेली सर्वात पराक्रमाची गोष्ट अशी होती की डिकच्या किल्ल्यामध्ये ज्यावेळेस यशवंतराव महाराजांचं सैन्य त्याच्या हातावर तुरीदीन निसटलं, तर त्यावेळेस यशवंतराव महाराजांनी मुकुंदराच्या घाटीत ना या मॉन्सूनच्या काही तोफा घेतल्या होत्या. त्याच तोफा होत्या ज्या 15 जुलैला यशवंतराव होळकरांच्या भीतींनी मॉन्सूननी तिथं जागेवर सोडल्या तोफ, आणि त्याचा जो दारुगोळा जाळला त्याच तोफा होत्या, आणि त्या मॉन्सूनना त्याच तोफा डिकच्या किल्ल्यात भेटल्या. आता त्या तोफा मिळाल्यामुळं तो खूप खुश झाला की वा वा वा, मला तोफा मिळाल्यात, माझा पराक्रम झाला वगैरे. हा त्याच्या आयुष्यात घडलेला मॉन्सूनचा हा एकमेव पराक्रम. लेक परेशान होता, वेल्सली परेशान होता, आणि इकडं ज्या प्रकारे यशवंतराव त्या इंग्रजांचं सैन्य भरतपूरच्या किल्ल्यापाशी जाऊन भिडत होतं, तर वरून बंदुका चालायच्या, बंदुकातूनही काही सैन्य जवळ आलं त्यांच्यावर वरून लाठ्या मारायचे मोठ्या मोठ्या बांबूच्या, त्याच्यातूनही जर काही सैन्य जवळ आलं तर अंगावर उकळतं तेल आणि पाणी टाकायचे, आत त्याच्यावरून जर कुठलं सैन्य जवळ आलं तर त्याला आतमध्ये घ्यायचं ना, आतल्यातच मारून टाकायचं. अशा प्रकारचं एकूण लढाईचं स्वरूप त्या भरतपूरच्या लढाईचं स्वरूप होतं. इंग्रजांनी पहिली उचल खाल्ली भरतपूरच्या विरोधात 7 जानेवारीला, त्याच्यामध्ये त्यांनी इज्जतीत हरले. दुसरा त्यांनी भरतपूरवर अटॅक केला 11 फेब्रुवारीला, त्याच्यामध्ये त्यांनी इज्जतीत हरले. तिसरा अटॅक केला 20 फेब्रुवारीला, त्यातही ते हरले. एवढं होऊन देखील त्यांनी हिंमत दाखवून 22 फेब्रुवारीला अटॅक केला, त्यात त्यांची धूळधाण झाली, इंग्रज जागेवर संपले. अशा प्रकारची परिस्थिती तर आली, पण पुन्हा असं झालं की भरतपूरवर सतत मागच्या 1.5-2 महिन्यापासून जो काही अटॅक चालू होता आणि भरतपूरच्या जनतेला त्या अटॅकचा त्रास होत होता, म्हणून त्या जाटराजांनी यशवंतराव होळकरांच्या जरी मदतीचे प्रयत्न जरी त्यांना सुरू केलेले असले तरी त्या जाटराजांनी पुन्हा यशवंतराव होळकरांच्या विरोधात जाऊन इंग्रजांसोबत समेटीची भाषा सुरू केली. आणि त्या प्रकारे जर ते आपण जर पाहिलं तर त्या परिस्थितीनुसार त्या भरतपूरच्या राजांनी जे काही कृत्य केलं ते योग्यच होतं. आपल्या राज्याचे, आपल्या रयतेचं रक्षण करण्यासाठी जर त्यांना तो सुलहा केला असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही असं मला वाटतं वैयक्तिकरित्या. पण त्या गोष्टीमुळं भरतपूरचा किल्ल्या तो वेडा थांबला, इंग्रजांसोबत तिथं तह झाला आणि इंग्रजांनी तिथून आपलं सैन्य वेड्यातून उठवलं. यशवंतराव होळकरांनी 5व्या वेळेस इंग्रजांना हरवण्याचा चान्स भेटला नाही आणि तिथं इंग्रज आणि होळकर यांच्यामध्ये एक प्रकारचा सामंजस्य म्हणजे न बोलता झालेला जो तह होता तो तिथं झाला. मजेची गोष्ट अशी आहे की टिपू सुलतानला हरवणारा आणि भारतातल्या मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांना हरवणाऱ्या या ऑर्थर वेल्सलीला आयुष्यात एकदा जर कुठं कोणी हरवलं असेल तर ते म्हणजे यशवंतराव होळकरांनी इनडायरेक्टली. ऑर्थर वेल्सली जो माणूस हडपसरच्या लढाईनंतर यशवंतराव होळकरांविषयी गौरव उद्गार काढत होता की हा खूप पराक्रमी आहे, हा फार तेजपुंज आहे, अशा प्रकारे तो पूर्ण उल्लेख त्या ऑर्थर वेल्सलीने यशवंतराव महाराजांविषयी केला होता. तोच ऑर्थर वेल्सली पुढं 3 वर्षानंतर यशवंतराव महाराजांना साप, उपटसुंभ, बंडखोर, आपला दुतोंडी आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपमतेनं त्या यशवंतराव होळकरांना दिलेत, म्हणजे शिव्या घातल्यात. आणि तो जनरल लेक तर राक्षस, वेताळ, शत्रू, भूत आणि काय 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 म्हणलेलं आहे आपल्या यशवंतराव महाराजांना. एवढ्या प्रमाणात होळकरांनी इंग्रजांना मारलं होतं, नुसतं म्हणजे निब्बर काम केलेलं यशवंतराव महाराजांनी शिंद्यांचं. मग आता एवढा प्रकार झाला, लेकची बदली झाली, वेल्सलीने स्वतःची बदली करून घेतली आणि वेल्सलीने त्या युद्धाच्या भरतपूरच्या युद्धाच्या 10 वर्षानंतरच जगाला जिंकण्याचं स्वप्न बाळगलेल्या नेपोलियन बोनापार्टला हरवलं. यावरून तुम्ही विचार करू शकता जो ड्यूक ऑफ विलिंग्टन आहे तोच म्हणजे हा ऑर्थर वेल्सली. मालोजीराव जगदाळेंनी ही माहिती मला सांगितली. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की नेपोलियन बोनापार्टला हरवणारा जो व्यक्ती आहे त्याला यशवंतराव महाराजांनी अक्षरशः रडवलं होतं. एवढा पराक्रमी व्यक्ती आपल्या या भारतात होऊन गेला,
या पूर्ण लढाईमध्ये म्हणजे हे काय 1-1.5 वर्ष जे काही पूर्ण दोन दोन तीन 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 दिवस जी काही लढाई झाली, तर त्या ह्या पूर्ण लढाईमध्ये दोन दोन तीन तीन महिने, पुढं 5 महिने, 6 महिने आणि 1 वर्ष 1.5 वर्ष ही लढाई झाली. याच्यामध्ये महाराजांनी कमावलं काय आणि गमावलं काय याच्यामध्ये फार एक मोठी एक दरी आहे जी आपण पाहत नाहीत. म्हणजे आपण काय बघतो की यशवंतराव होळकर आले, लढले, भरतपूरचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये इंग्रजांना 5 वेळेस यशवंतराव महाराजांनी हरवलं वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण या गोष्टीचे खूप इफेक्ट्स आहेत, खूप साईड इफेक्ट आहेत भारताच्या राजकारणावर. तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यशवंतराव महाराजांनी काय कमावलं, तर सर्वात मोठी गोष्ट असेल की महाराजांनी भारतातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास कमावला. ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला या संपूर्ण देशाचं आपलं स्वराज्य राखायचं आहे. आपल्याला हे स्वराज्य राखण्यासाठी हवी त्या पातळीवर उतरून आपण हवं तेवढ्या तत्परतेने हे स्वराज्य राखायचं आणि त्यासाठी संपूर्ण देशाला मीरा नागनाथचं स्वरूप दिलं आहे, अशा प्रकारची भावना यशवंतराव होळकरांनी त्यांच्या पत्रात बोलून दाखवली. आणि ही एका योद्ध्याच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. संपूर्ण देशाला रणांगण बनवलं आहे आणि हे रणांगण बनवत असताना यशवंतराव होळकरांनी स्वतःच्या जहागिरीचा, स्वतःच्या राज्याचा, स्वतःच्या महालांचा किंवा स्वतःच्या स्वार्थाचाही विचार केला नाही. पूर्ण या घडामोडीमध्ये त्यांचं महालांकडे दुर्लक्ष झाल्यामुळं त्या महालांवर काशीराव होळकर वगैरे अतिशय अकर्तृत्ववान व्यक्ती, यशवंतरावांचे मोठे बंधू जरी असले तरी अतिशय अकर्तृत्ववान व्यक्ती त्या काळात त्या गादीवर बसलेले होते. त्यामुळे त्यांना त्या गादीचं रक्षण नाही करता आलं. महाराजांच्या जहागिरीवर इंग्रजांनी इनडायरेक्टली अटॅक केला. आणि या पूर्ण परिस्थितीमध्येही यशवंतराव होळकरांनी गादीही नसताना, कोणत्या प्रकारच्या सुखसुविधा नसताना, कोणत्याही प्रकारचं स्वतःच्या स्वार्थाच्या भावना नसताना, मिळेल त्या लोकांना घेऊन, मिळेल त्या लोकांची कुठत्याही जाती, धर्म, भाषा, प्रांत, कोणत्याही ठिकाणच्या लोकांना हाताशी घेऊन यशवंतराव होळकरांनी फार मोठं सैन्य उभारलं आणि 1.5 वर्ष इंग्रजांना पूर्ण उत्तर भारतामध्ये पळवलं. अशा यशवंतराव होळकरांनी काय कमावलं, तर आपण स्वतंत्रपणे जगू शकतो आणि आपलं स्वतंत्र स्वराज्य आपण राखू शकतो ही भावना त्यांनी लोकांना दिली. आणि याच महाराजांच्या या प्रेरणेतून पुढं अनेक वेगवेगळ्या संस्थानांनी इंग्रजांच्या विरोधात छोटे मोठे का होईना उठावाचे प्रयत्न सुरू केले. आणि याच प्रेरणेतून, महाराजांच्याच प्रेरणेतून पुढं अनेक उठाव झाले त्याच 2-3 वर्षांमध्ये. आणि त्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराज हे एकमेव असतील त्या काळातील भारतातील की ज्यांनी मराठ्यांना, शिखांना, जाटांना, रजपूतांना हाताशी घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतात एक सर्वात मोठी आघाडी उघडण्याचं काम केलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की मराठ्यांचा एक सरदार आहे, यशवंतराव होळकर गादीवर बसलेले नाहीत. त्यांनी जरी स्वतःचा राज्याभिषेक केला तरीही त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस किंवा त्याही नंतर यशवंतराव होळकरांनी संपूर्ण व्यवहार केला खंडेराव होळकर आपल्या पुतण्याच्या नावाने. गादीचा स्वार्थ त्यांना नव्हताच हे सरळ सरळ इथं दिसून येतं आहे. ते कधी गादीवर बसले नाहीत, कधी त्यांनी गादीच्या राजकारणासाठी म्हणून कोणावर निरर्थक हल्ला केला नाही. यशवंतराव होळकरांनी कोणत्याही प्रकारची गडगंज संपत्ती जपून पुन्हा आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चैनीच्या गोष्टी केल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रज अधिकारी जो आरोप करतात यशवंतराव होळकरांवर की होळकरांनी दारू पिली, यशवंतराव होळकर मदिरेच्या आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते की एक वेळेस पुण्याच्या मुक्कामात असताना त्यांच्या मदिरापानासाठी अख्ख्या मुंबईवरून दारू मागवावी लागली आणि मुंबईचे सर्व दारूचे दुकाने लुटण्यात आले आणि मुंबईची अख्खी दारू संपली. एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते यशवंतराव होळकर नशेडी प्रमाणात आपल्यासमोर या इंग्रजांच्या लिखाणातून उभा राहतात. मला सांगा, हा व्यक्ती जो जवळजवळ 1799 पासून आपल्या भावाच्या मृत्यूनंतर देशोधडीला लागला आणि तिथून ह्या व्यक्तीने जो संघर्ष सुरू केला, त्याच्या आयुष्यात रोज 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, आठवड्यातून 1 दिवस, महिन्यातून 2 दिवस असो तो माणूस लढत राहिला. आयुष्य त्यानं अर्ध त्या घोड्याच्या खोगिरीवर बसून काढलं. त्या माणसाला दारू प्यायला वेळ कधी भेटणार आहे? आणि जर एवढा वेळच भेटला, ठीक आहे, महाराज लय दारू पित होते मान्य आहे आपल्याला, महाराज दारू पित होते, महाराज चेन करत होते, महाराजांच्या अंगामध्ये चेनीची लक्षणं होती, सगळं मान्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिणारा माणूस 8-8 महिने तुम्ही पळवून दाखवा,
बरं असंही नाही ना की महाराज इंदोरला बसलेत, महेश्वरला बसलेत, तिथून ऑर्डर सोडतायत. स्वतः तो माणूस पुढे, माझ्या मागं किती लोक आहे त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, मी स्वतः लढतोय हे महत्त्वाचं आहे, ही यशवंतराव महाराजांची धारणा होती. आणि आपल्या या अशा महाराजांवर इंग्रज आरोप करतात की ते दारूबाज होते, याच्यामध्ये किती तथ्य असावं हे तुम्हीच आता विचार करून ठरवा. एवढा पराक्रमी माणूस, त्याचं आयुष्य अख्खं पूर्ण हयात लढण्यात गेली, स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तो लढला, स्वतःचा हक्क ज्यावेळेस त्याला मिळण्याची एक प्रेरणा त्याला मार्ग दिसला, त्यावेळेस त्यानं तो मार्ग देखील सोडला. कारण त्याला एक जाणीव झाली की आपला नाश करण्यासाठी म्हणून आपल्या धाण्यानी महापराक्रमी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांचा हात मिळवणी केली, आणि बाहेरचा शत्रू आपल्या घरात घुसतो आहे, आपले अंतर्गत वाद आहेत ते आतल्या आतच आहेत, आणि आपण ते आतल्यात मिटवू शकू. वेळप्रसंगी माघार घ्यायची वेळ आली तरी आपण माघार घेऊ, परंतु या बाहेरच्या शत्रूला आपल्या इतिहासात आपल्या राज्यात घुसू द्यायचं नाही, ही एकच भावना यशवंतराव होळकरांच्या मनामध्ये होती. आणि त्यासाठी तो एकटा माणूस लढत राहिला. पुढं शिंदे होळकरांत तह झाला या भरतपूरच्या लढाईच्या काहीच वेळानंतर, काही एक दीड महिन्याच्या आता शिंदे होळकरांमध्ये तह झाला. त्या तहातील सर्वात पहिलं कलम जे होतं ते होतं की पेशव्यांच्या गादीच्या विरोधात उठाव करणाऱ्या कोणत्याही स्वकीय अथवा परकीय व्यक्तीला थारा देऊन उलट पक्षी दोघांनीही मिळून त्याचा नायनाट करावा, हे त्यांच्या तहाच्या कलमातली पहिली अट होती शिंदे आणि होळकरांच्या तहातील. याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की शिंदे, होळकर, भोसले हे घराणं स्वधर्म, स्वराज्य, स्वदेश जपण्यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत लावू शकत होतं, मोजू शकत होतं. अशी ही घराणी, यांचे कितीही अंतर्गत वाद असू देत, यशवंतराव महाराजांनी शिंद्यांच्या विरोधामध्ये युद्ध केलंय, ऐतिहासिक पुरावे त्याला आहेत. स्वतः यशवंतराव महाराजांच्या मित्रांनी, भवानीशंकर बक्षी असतील म्हणा किंवा त्यांचे जे काही इतर असतील, किंवा तो त्यांच्या काळामध्ये मालकमनी पण यशवंतराव महाराजांविषयी लिहून ठेवलेलं आहे, त्यांनीही सांगितलेलं आहे, स्वतः यशवंतराव महाराजांनी सांगितलं आहे, आम्ही शत्रू शिंदेच्या पलटणीविरोधात आम्ही युद्ध पुकारतोय, स्वतः महाराजांनी लिहून ठेवलं आहे 25 ऑक्टोबरच्या दिवशी. आणि याचा अर्थ असा नाही ना की महाराजांनी कधी गादीचा उपमर्द केला. त्या पटवर्धन, जे चिंतामणराव पटवर्धन, ज्यांना खास युद्धासाठी म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खालून वाईमधून बोलून, कर्नाटकामधून बोलून पुण्यात आणलं होतं, ते चिंतामणराव पटवर्धन यशवंतरावांच्या विरोधात हरले. त्या चिंतामणरावांच्या पत्रामध्ये असं लिहितात की पुरंदरे, कुंजीर आपली लोक, त्यांच्या उत्तम बर्दास्ती या बाजीराव पेशव्यांनी ठेवल्या. तर त्या चिंतामणराव पटवर्धनला लिहितात की बंडखोरांच्या नादाला लागून गादीच्या विरोधामध्ये उठाव करणाऱ्यांचा निकाल शिंद्यांची फौज लवकरच करेल, आणि या शिंद्यांच्या पलटणी ज्यावेळेस बंडखोरांचा नायनाट करतील त्यावेळेस त्या तुमच्याकडे वळतील अशी अपेक्षा मी बाळगतो. म्हणजे दौलतीसाठी तो व्यक्ती आपल्याच एका सरदाराच्या विरोधामध्ये जातोय, दौलतीसाठी तो व्यक्ती यशवंतराव होळकरांच्या विरोधात लढतोय, यशवंतराव होळकर दौलतीसाठी शिंद्यांसोबत लढतायत, आणि तिकडे ती दौलत त्या गादीवर बसलेला तो पेशवा दुसरा बाजीराव तो त्याच्या स्वतःच्या इमानदार सैनिकाला, इमानदार सेनापतीला सांगतोय की बंडखोराचा तर लवकर लवकर निपात होईल, पण त्याच्याही त्याचा निपात झाल्या मी सर्वात पहिल्यांदा तुमचा निपात करेन. अशाही प्रकारे म्हणजे काहीही संबंध नसताना या यशवंतराव होळकरांवर जर हे आरोप ठेवण्यात येत आहेत एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची प्रतिमा उंचावण्यासाठी, एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचं व्यक्तिमत्व रेखाटण्यासाठी, तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरी एक वाईट गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस शिंदे, होळकर, भोसले, दक्षिणेतील काही घराणी आणि उत्तरेत जाट, शीख यांना हाताशी घेऊन यशवंतरावांनी एक फार मोठा इंग्रजांच्या विरोधात आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला, जो पुन्हा जाऊन अनसक्सेसफुल झाला. इथंही तो तीच गोष्ट येते, जर तरचाच विषय येतो आहे की तो विषय तिथं पुन्हा अनसक्सेसफुल झाला, पण जर तो सक्सेसफुल झाला असता तर पुन्हा तेच भारतावर भगवाच फडकला असता. पण जर तरला इतिहासात काही महत्त्व नसतं, इतिहास हा फॅक्ट्सवर असतो, आणि ज्या काही फॅक्ट्स सांगतात, जे काही पुरावे सांगतात, त्या पुराव्यानुसार यशवंतराव होळकर या व्यक्तीवर एक साक्षेपी इतिहास अभ्यासक न म्हणता इतिहासाचा एक आवड असणारा विद्यार्थी किंवा इतिहासाचा प्रेमी म्हणून मी हे नक्कीच सांगू शकतो की त्यांच्यावर लावण्यात आलेला एकूण एक आरोप खोटा आहे. जर कधी जमलंच तर बाजारामध्ये नर फटक यांचं महाराजा यशवंतराव होळकर नावाचं एक पुस्तक आहे, नर फटक यांनी लिहिलेलं,
ते यशवंतरावांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेलं एक अतिशय सुंदर असल चरित्र आहे. तर ते घेऊन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल की तो त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर लढाई, त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर स्वातंत्र्याची भावना आहे, त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर स्वामींच्या चरणी असले लिहिणत आहे आणि त्या प्रत्येक पानावर अन्यायाच्या विरोधात केलेला लढा आहे. एवढा मोठा माणूस आपल्यासमोर जर उभा आहे तर त्या यशवंतराव होळकरांची जर आपल्याकडूनच उपेक्षा होत असेल तर त्या माणसाची जे काही कर्तृत्व आहे, त्या माणसाने जे काही त्याग केला आहे, जे काही बलिदान दिलं आहे, ते एक प्रकारे आपण त्याला जागत नाही आहेत. आणि आपल्यासाठी जर तो माणूस लढला आहे की जो काय असेल वाद इंटरनल तो आपापसात आपण मिटवू, पण हा बाहेरचा शत्रू घरात घुसू नये म्हणून त्या माणसाने जर आपलं अख्खं आयुष्य दिलं तर निश्चितच आपण कुठंतरी कमी पडतो आहे त्यांना समजून घेण्यात. एवढं जर त्या माणसाचं डेडिकेशन होतं की अखेर त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये इतिहासकार म्हणतात की त्या यशवंतराव होळकरांना वेडाचे झटके लागले आणि त्या वेडाच्या झटके येण्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारची कुठली गोष्ट नाही आहे. म्हणजे मलाही असंच होतं कधी कधी, जर मी सपोज एखादी गोष्ट जास्त वाचत बसलो, एखाद्या गोष्टीच्या मागं जास्त लागलो, मला एखाद्या मंदिराची माहिती हवी असेल, त्या मंदिराची माहिती शोधण्यामध्ये मी जर काही पुस्तकं वाचत गेलो, खूप दिवस मी त्या मंदिराच्या त्या फेजमध्ये राहिलो, मी जर ते एखाद्या गोष्टीच्याच मागं सतत विचार करत राहिलो तर मला स्वप्नामध्ये देखील मंदिरं दिसतात, स्वप्नामध्ये देखील ते मंदिरांविषयी विचार येतात, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी ती मंदिरांना रिलेट करतो. इथं तर अख्खा देश स्वतंत्र करायचा होता यशवंतराव होळकरांना. दिल्लीच्या गादीवर बसून, दिल्लीचा बादशाह बनून, अख्ख्या भारतावर आपलं स्वतःचं होळकरांचं राज्य असं अशी भावना त्यांनी कधीच बाळगली नाही. ज्या माणसाने कधी गादीवर बसायचा विचार केला नाही त्या माणसाला पुन्हा जर तुम्ही जाऊन सत्तेसाठी वेडा झालेला जर असं ठरवत असाल तर इथंच तुमच्या बुद्धिमत्तेची किव येते. बरं, असंही नाही की यशवंतराव होळकर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेले त्याच्यामुळे पुरावे नाहीत. ढेगाणी पुरावे आहेत यशवंतराव महाराजांविषयी. स्वदेशी तपासू नका, विदेशी बघा. भलेही शिव्या घातल्या असतील पण त्याच्यामधून त्यांनी केलेल्या पराक्रमाचे उल्लेख आहेत ना. म्हणजे जिथं यशवंतराव होळकरांनी पुणे जाळल्याचे उल्लेख आहे, जिथं यशवंतराव होळकरांनी पुण्यावर अन्नान्वित अत्याचार केलेले उल्लेख आहे, तिथंच तुम्ही उल्लेख करताय की 21 मार्च 1803 रोजी पेशव्यांनी यशवंतराव होळकरांना जेवायला बोलवलं, तलवार न घेता तो व्यक्ती शनिवारवाड्यात जातो, तिथं जाऊन पेशव्यांच्या पाया पडतो, पेशवीन स्त्रियांच्या, तिथं जेवण करतो, त्यांच्याकडून भेट म्हणून पुन्हा त्यांना मिळते ढाल तलवार. म्हणजे हे असं झालं की ह्या माणसाने माझ्या पतीला मारलं, माझ्या नवऱ्याला मारलं आहे, पण मी ह्याला तलवार देणार कसं शक्य आहे? थोडं तरी लॉजिक लावा. आणि खरंच म्हणजे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे की आपल्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या व्यक्तीचं जर आपण स्मरण करत नसू. यशवंतराव होळकर हे मराठ्यांचा इतिहास लिहिण्याच्या दृष्टीने मराठा वीर आहेत, इंग्रजांच्या लढ्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने मराठ्यांचा एक सरदार आहे, आणि आधुनिक भारताचा इतिहास करण्याच्या दृष्टीमध्ये तर यशवंतराव होळकर नाहीच आहेत. मराठीशाहीचा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने यशवंतराव होळकर नगण्य आहेत. या सर्वांमध्ये मला यशवंतराव होळकर क्रांतिकारक वाटतं, कारण शून्यातून संपूर्ण विश्व घडवण्याची ताकद यशवंतराव होळकरांच्यामध्ये होती. आणि त्यांच्या विचारांवर ह्या भारताने काही काळ वाटचाल केली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकट्या यशवंतराव होळकरांमुळं पूर्ण उत्तर भारतामध्ये उठाव होत होते. ह्या यशवंतराव होळकरांच्या विचारांवर जर संपूर्ण भारतामध्ये उठाव होत असतील, यशवंतराव होळकरांच्या विचारांवर जर संपूर्ण लोक एकत्र येत असतील, तर ती लोकं माझ्या दृष्टीने तो व्यक्ती हा क्रांतिकारक आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी प्रत्येक व्यक्ती ही क्रांतिकारक असं मी समजतो. आणि त्याच दृष्टीने यशवंतराव होळकर हे देखील क्रांतिकारक आहेत. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट घटकामध्ये, विशिष्ट गोष्टीमध्ये, एका जातीमध्ये, एका विशिष्ट गटामध्ये किंवा एका समूहामध्ये अडकून न ठेवता संपूर्ण भारताची प्रेरणास्रोत, संपूर्ण भारताची क्रांतिकारक या नजरेतून जर पाहिलं तर त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची एक विशाल जी काही आपल्याला व्याप्ती दिसते, त्यांचा जो काही भला मोठा प्लॅटफॉर्म आहे तो दिसतो, तो आपल्यासमोर उभा राहतो. त्यामुळं यशवंतराव होळकरांना एका विशिष्ट विचारसरणीत अडकून ठेवण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर चालणं हे आपलं आज कर्तव्य. मग त्यामध्ये आपल्याला काय लढाई वगैरे नाही करायची आहे. यशवंतराव होळकर या माणसाने राजकारणही तेवढ्याच प्रमाणात केलेलं आहे. यशवंतराव होळकरांनी गावांच्याही व्यवस्था केल्या. त्यांच्या काळामध्ये महेश्वरची भरभराट झालेली आहे. 4 महिने ज्या असते पुण्यात होते त्यावेळेस पुण्यामध्ये व्यापाऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणामध्ये स्थिर स्थावर होती. त्यांनी व्यापाऱ्यांवर जे काही कर लादले होते, बाजारपेठा त्यांनी ज्या प्रकारे वसवल्या, ज्या प्रकारे त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी जे राजकारण केलं ते नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण भारताचा जर विचार केला तर जो व्यक्ती राजकारणात उतरतो आहे तो
पंथ जात समूह भाषा प्रांत या पलीकडे राजकारण करत नाही. आणि यशवंतराव होळकर या माणसाचा जर आपण आदर्श घेतला तर त्या माणसाने प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक पंथाच्या भाषेच्या प्रांताच्या लोकांना एकत्र घेऊन हा उठाव केला आहे. आणि एवढा एक आदर्शवान व्यक्ती 19व्या शतकाच्या सुरुवातीला जर आपल्यासमोर उभा असेल तर मला नाही वाटत की आपल्याला इतिहासामध्ये प्रेरणा घेण्यासाठी म्हणून किंवा कुठल्या एका दुसऱ्या देशाच्या जात धर्मविरहित व्यक्तीची प्रेरणा घ्यावी लागेल. असे यशवंतराव होळकर आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, आपल्या भारतात होऊन गेले याचा नक्कीच आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि माझी खरंच एक विनंती आहे की यशवंतराव होळकर वाचा. पुन्हा तुम्हाला कधीही प्रश्न पडणार नाही की अहिल्याबाई होळकरांची ते अहिल्याबाई होळकरांचा तो नवरा होता का मल्हारराव होळकरांचा मुलगा होता का काय. यशवंतराव होळकर हे यशवंतराव होळकरच होते. अहिल्याबाईंचे दत्तक पुत्र जरी असले तरी यशवंतराव होळकरांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. आणि ती ओळख जर आपण जपली नाही तर आपलाच व्यक्ती काळाच्या ओघात जर हरून बसेल आणि बाकीच्यांना जरी मान्य असेल तरी आमच्यासारख्या काही 10-15 येड्यांना हे कधीच मान्य नसणार आहे. मला आज या होळकर रियासतवर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मधुकर हाके, अक्की बर्वे, निशांतदादा आणि लवटे पाटील, प्रशांतदादा या सर्वांचे मी आभार मानतो. आणि बराच वेळ झालं बोलतोय, मला समजत नाही आहे किती वेळ झालं, पण जर काही प्रश्न असतील तर नक्कीच घ्या. मी जे काही सांगितलं आहे ते यशवंतराव महाराजांचं फक्त 40% चरित्र आहे. मी अजूनही सांगतोय 1805 नंतर 1814 पर्यंत जवळजवळ 10 वर्षात यशवंतराव महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानचं राजकारण हलवलं आहे. त्यांच्या प्रेरणेतून म्हणा किंवा त्यांच्या पराक्रमानं हिंदुस्थानाचं राजकारण चाललं आहे पुढचे 10 वर्ष. तर त्या 10 वर्षाचं राजकारण तुम्ही नक्की वाचा, नक्की अभ्यासा. त्यांनी जी काही पत्रं लिहिली आहेत त्या पत्रामधून त्यांचा जो विचार पुढे येतो आहे तर त्याच्यातून यशवंतराव होळकरांची एक्झॅक्ट प्रतिमा उभी राहते. ती जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत यशवंतराव होळकर कोण होता हे आपल्याला कधीच कळणार नाही. मला वाटतं आता बराच वेळ झाला आहे. जर काही प्रश्न असतील तुमचे तरी उद्या माझ्या परीने मी त्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. काही वरी प्रश्न आहेत का पाहतोय. तोपर्यंत जर कोणी प्रश्न विचारला तरी चालेल. शेवटी थोडंसं अहिल्यादेवी होळकर यांच्या घाटबांधणी आणि मंदिरे यावर 2 शब्द बोलावे. अजिंक्यदादा विषय असा आहे की अहिल्याबाई होळकर यांच्या एकूण स्थापत्यशैलीवर त्यांच्या जे काही त्यांनी जो काही भारतामध्ये संपूर्ण घाट वगैरे यांची उभारणी केली आणि मंदिरांची उभारणी केली तर हा एक प्रकारे एक रिव्होल्युशन म्हणता येईल, एक क्रांती म्हणता येईल. भारताचा जो काही त्यांचा जो धर्माभिमानी होत्याच त्यात काही वाद नाही, अहिल्याबाई होळकर धर्माभिमानी होत्या. परंतु त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांसोबतच जे काही तीर्थक्षेत्र अतिशय विदीर्ण अवस्थेमध्ये होते की जिथं अतिशय कमी लोक जात असूनही त्याचे जर तिथं जीर्णोद्धार करण्याची वेळ असेल तर अशा ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतला आणि त्या पैशामधून त्यांनी त्यांच्या देवळांचा जीर्णोद्धार केला आणि ठिकाणी घाट बांधले. इथे एक विषयांतर म्हणून एक गोष्ट सांगतो की अहिल्याबाई होळकरांचं जे काय बांधकाम आहे महाराष्ट्रात झालेलं, जिथे जिथं महाराष्ट्रात अहिल्याबाई होळकरांनी बांधकाम केलं तर त्या बांधकामावर उत्तर भारतातल्या किंवा मध्य भारतातल्या स्थापत्यशैलीचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. म्हणजे एक सांगायची गोष्ट अशी आहे की अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये त्यांनी जिथं जिथं बांधकाम केली पूर्ण भारतात, मग ते उत्तर पूर्व दक्षिण कुठेही असो, तर त्या बांधकामासाठी जे काही कारागीर त्यांनी नेमले होते ते सर्व कारागीर हे मध्य भारतातले होते, इंदोर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले. तर त्यांच्या ज्या काही स्थापत्यशैली होत्या त्या कारागिरांच्या किंवा त्या कारागिरांनी पाहिलेली जशी काही मंदिरं होती मध्य भारतातली, त्याच प्रकारची शैलीची मंदिरं ही संपूर्ण भारतात पाहायला मिळतात. त्यामुळं अहिल्याबाई होळकरांच्या काळात मराठा स्थापत्याचा फार प्रचंड प्रमाणात जरी विस्तार झालेला असला तरी त्यांचं स्वतःचं असं एक आर्किटेक्चरल व्हॅल्यू आपल्याला संपूर्ण भारतातील मंदिरांच्या बांधकामांनी दिसते. आणि अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कार्यातील सर्वात प्रचंड मोठं काम जर मला कुठलं वाटत असेल, म्हणजे प्रत्येक मंदिर बांधणं हे खूप मोठं काम होतं त्या काळामध्ये, त्यांच्या राज्याच्या अख्यात अंडर नसलेल्या ठिकाणी जाऊन मंदिरांचं बांधकाम करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला आपलं गाव सोडून आपल्या गल्ली सोडून दुसऱ्या गल्ली जाऊन खड्डे खोदून घ्या बरं, तुमचा नगरसेवक तुम्हाला तिथं खड्डे काय आहे तुम्हाला तिथं खोदून पुरून टाकेल.
शक्यच नाही. अशा काळामध्ये संपूर्ण भारतात ज्यावेळेस अहिल्याबाई होळकरांच्या विरोधात पेशवे उभा होते, स्वतःचंच घराण्यातून जर त्यांना विरोध होता स्वतःच्या घरातून, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संपूर्ण भारतातील मंदिरांची उभारणी केली आणि संपूर्ण भारतात त्यांनी मंदिर उभारले. त्यातील सर्वात मोठं काम म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिराची उभारणी. जर अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वर मंदिर उभारलं नसतं तर कदाचित त्या मंदिराची एक छोटीशी देवडी जागा आपल्याला बघायला मिळालेली असती. अहिल्याबाई होळकरांनी ते फार धाडसाचं काम केलं, त्यामुळे आज काशी विश्वेश्वर मंदिर आपल्यासमोर उभं आहे आणि अख्खं जग आपण अभिमानाने त्या जगाला आपण सांगू शकतो की या मंदिराचा जीर्णोद्धार आपण मराठ्यांनी केला आहे. मला वाटते काही प्रश्न इथं नाही आहेत. तर धन्यवाद. यशवंतराव होळकरसारखा माणूस चुकून अतिशय चुकीच्या काळात जन्मला, ज्या काळामध्ये कर्तृत्वहीन पुरुष गादीचा वारसा आल्यामुळे त्या गादीवर बसले होते, अशा काळामध्ये कर्तृत्ववान व्यक्तीचा जन्म झाला, याच्यामध्ये खरं तर महाराजांचं दुर्दैव आहे म्हणा, त्या लोकांचं नाही. अशा काळात महाराज जन्मले. जर चुकून महाराज थोरल्याशाहूंच्या काळामध्ये जर जन्माला आले असते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आले असते तर यशवंतराव होळकर ही व्यक्ती आपल्यासमोर आज अति प्रचंड व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं असलं असतं. पण जर त्याला काहीच अर्थ नसतो मी मागं म्हणल्याप्रमाणे, त्यामुळं जर तरमध्ये कधीही अडकू नका, वस्तुनिष्ठ अभ्यास करा. महाराज यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का? दादा थोडक्यात माहिती सांगायचा विषय झाला तर विषय असा आहे की यशवंतराव होळकर यांच्या काळामध्ये गादीचा जो काही विषय चालू होता त्या काळात पेशव्यांनी आपले सर्वाधिकार इंग्रजांच्या हातात दिलेले होते. पेशवे गादी सांभाळण्यास किती प्रमाणात लायक आहेत या शंका त्यांच्या सरदारांनाच पडत होते. शिंद्यांना भोसले आणि होळकर पाण्यामध्ये बघून बघून कुरघोड्या करण्याचे सर्व पराक्रम चालले होते. इंग्रजांसोबतच्या युद्धांमध्ये शिंदे आणि भोसले यामध्ये जे काही हानी झाली त्यामुळे शिंदे आणि भोसले कमकुवत पडले. संपूर्ण भारतात असं एकही राजघराणं त्या पर्टिक्युलर विशिष्ट काळखंडात नव्हतं. म्हणजे मी जो काळखंड बोलतो आहे त्याचा तुम्ही अंदाज लावा, 1800 ते 1815 यशवंतराव होळकरांच्या मृत्यूच्या 4 वर्षानंतर संपूर्ण मराठ्यांचं साम्राज्य इंग्रजांनी संपवलं 1818 मध्ये. तर त्या 1800 ते 1814 या 10-15 वर्षाच्या काळात संपूर्ण भारतामध्ये लढण्यासाठी म्हणून असं कुणीही त्या काळात उपलब्ध नव्हतं. अशा वेळेस यशवंतराव होळकर हा व्यक्ती एकमेव एकटा एका झुंजावातासारखा त्या संपूर्ण भारतात फिरत होता. तर कुठंतरी त्या व्यक्तीच्या शब्दाला म्हणा किंवा पुन्हा कोणत्याही त्यांच्या आज्ञेला म्हणा किंवा त्यांच्या निर्णयांना एक वजन प्राप्त होण्यासाठी म्हणून त्यांना एका अधिकाराची गरज होती आणि तो अधिकार त्यांना यशवंतराव होळकरांनी दिला. म्हणजे त्या राज्याभिषेकांनी यशवंतराव होळकरांना तो अधिकार दिला आणि राज्याभिषेक करून घेणं ही खरं तर एक क्रांतिकारी घटना होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करण्यामागं ज्या काही संकल्पना होत्या, जी काही धोरणं होती, त्यातीलच काही प्रमाणात सेम धोरण यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाच्या मागं होतं. आणि यशवंतराव होळकरांनी राज्याभिषेक केला तर त्यांना एक प्रकारचं अधिकार प्राप्त झाला. म्हणजे एक आपण म्हणतो ना त्या व्यक्तीच्या हातात ऑथॉरिटी आहे, त्या व्यक्तीच्या हातात पॉवर आहे. जसा तो कलेक्टर झाला की कलेक्टरच्या हातात जी पॉवर असते तशा प्रकारची पूर्ण एक ऑथॉरिटी म्हणा किंवा त्या राज्याभिषेकामुळे यशवंतराव होळकरांच्या हातात आली आणि यशवंतराव होळकरांनी त्या राज्याभिषेकाचं ते त्यांचं एक महत्त्व. खाली निशांतांचा प्रश्न आहे, चक्रवर्ती आणि छत्रपती या पदावरून गोंधळ झालेल्या आपले दोन शब्द. दादा अतिशय मूर्खपण आहे, यशवंतराव होळकरांनी कधी स्वतःला छत्रपती पद लावून घेतलं नाही. हा वाद घालणारे मला माहीत नाही नेमके कोण आहेत, पण जो व्यक्ती स्वतःला फक्त त्या व्यक्तीचे उल्लेख त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनी किंवा इंग्रजांनी काय काही ठिकाणी किंवा काही सरदारांनी जे काही त्यांच्यामध्ये तहाच्या गोष्टी झाल्या तिथं महाराज ही गोष्ट जर तिथं त्यांनी लावून घेतलेली आहे, तिथं महाराज ही उपाधी लागती आहे, तिथं आपण निरर्थकपणे राज्याभिषेक झाला म्हणून त्यांना छत्रपती म्हणणं आणि त्यांना कोणीतरी छत्रपती म्हणते म्हणून त्याचा विरोध करून यशवंतराव महाराजांनाच बदनाम करणं हा अतिशय चुकीचा प्रकार. म्हणजे हा एकतर पूर्णपणे चर्चेचा विषयच नाही आहे. महाराजांनी राज्याभिषेक करण्याची जी काही परिस्थिती होती ती त्या काळानुसार अतिशय वेगळी होती. पेशव्यांनी स्वतःहून साताऱ्याची गादी दुबळी केली आणि स्वतःहून स्वतःचं सगळं साम्राज्य इंग्रजांच्या हातात दिलं. ते कुठंतरी रोखून धरण्यामध्ये यशवंतराव होळकर यशस्वी झाले म्हणून इंग्रजांना 18 ते 20 वर्ष लागले वसईच्या तहानंतर महाराठ्यांचं राज्य संपवायला.
आणि अशा वेळेस जर कुणीतरी चुकून येऊन म्हणत आहे की त्या व्यक्तीने राज्याभिषेक केला म्हणून त्याला का छत्रपती म्हणायचं का वगैरे, ह्या गोष्टीला अर्थच नाही आहे का? यशवंतराव महाराजांनी स्वतःला कधी छत्रपती पद लावूनच घेतलं नाही. छत्रपती जगात एकच घराणं आहे, ते म्हणजे भोसले घराणं. त्यात काही वादच नाही आहे. आणि कुणी यशवंतराव होळकरांना छत्रपती यशवंतराव होळकर असं कोणी उल्लेखही करत नाही. बिना कामाचे असे वाद करून एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करायची असेल तर त्या लोकांवर दोन शब्दही वाया घालण्याची माझी इच्छा नाही. छत्रपती महाराज चक्रवर्ती मधुकरचा आत्ताच विषय झाला, त्यावरही बोललो मी की छत्रपती आणि महाराज चक्रवर्ती याविषयी जो काही विषय आहे तो. आणि खरंच म्हणजे अजिंक्यदादांनी तर कमेंट केली की शेवटची फडफड नाही तर क्रांतीची न विझणारी ज्योत, ही खरी गोष्ट आहे. उगाच उठाव करायचा आणि काहीतरी प्रयत्न करायचे आहेत आणि आपण निघालोय चला हले हुल्ले हुरहुरू करत करत, यशवंतराव होळकर कधीही अशा प्रकारे वागले नाहीत. तो माणूस भलेही सैनिक होता, भलेही त्यानं कधी गादीवर बसून शासन केलं नाही, पण एका सैनिकाच्या अंगी असणारी तत्परता, त्या जागेवर त्याला सूचना त्या जे काही पराक्रम करण्यासाठी असणारी त्याची भावना आणि एक विचारांची बैठक यशवंतरावांच्या अंगी होती, म्हणूनच स्वातंत्र्याची कल्पना त्यांनी संपूर्ण भारतावर रुजवली. यशवंतराव होळकर यांच्यावर काही चांगली पुस्तक वाचण्यासाठी नाव सांग दादा. सर्वात उत्तम पुस्तक मी रिकमेंड करेन, भलेही ती कादंबरी आहे तरीही तुम्ही ती अवश्य वाचा, झुंज. नासई नामदारांनी लिहिलेली झुंज ही कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये शेवटी शेवटी महाराजांविषयी थोडेफार जरी उल्लेख असले की महाराजांना वेळ लागलं वगैरे जरी हे उल्लेख असले तरी ही झुंज कादंबरी ही अतिशय वाचनीय आणि ससंदर्भ जरी म्हणाल तरी ती ससंदर्भ आहे. कादंबरी असल्यामुळं थोडंफार त्याच्यामध्ये काही गोष्टी वर खाली होतात, पण आपण ते समजून घेतल्या पाहिजेत. आणि यशवंतराव होळकरांवर जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर झुंज ही कादंबरी 100% वाचा. आणि त्यानंतर नरफाटक यांनी लिहिलेलं महाराजा यशवंतराव होळकर हे पुस्तक बाजारात अजूनही मिळतं बुकगंगावर, ते पुस्तक आवर्जून वाचा. संजय सोनवणे सरांचं एक यशवंतराव होळकर यांच्यावरचं एक पुस्तक आहे, मी अजून ते वाचलं नाही त्यामुळे मी काय तुम्हाला त्या पुस्तकाविषयी काय सांगू नाही शकत, पण तेही पुस्तक तुम्ही आवर्जून घेऊन वाचा. ह्या तीन पुस्तकामध्ये यशवंतराव होळकर आहेत, पण याच्या पलीकडे यशवंतराव होळकर अतिशय सप्रमाण मांडलेलं मला तरी कुठं आढळलेलं नाही. महाराजांच्या सांसारिक आयुष्यावर थोडी माहिती दादा. सांसारिक आयुष्यावर मी थोडंसं बोलणं टाळतोय कारण त्याच्यावर एक पूर्ण अर्धा ते पाऊण तासाचं सेशन होईल आणि माझी खरंच त्यावर बोलण्याची इच्छा होती आजची, पण सकाळच्या त्या दोन प्रश्नांनी यशवंतराव होळकर कोण होते यामुळं आजचं हे लाईव्ह एवढं लांबत आलं. पण मी नक्कीच कधीतरी या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊन आपण नक्कीच या विषयावर नक्की लाईव्ह येऊयात. पण एवढं आहे की महाराजांच्या प्रेरणेतून पुढं त्यांच्या लेखीनी ज्या इंग्रजांना ज्यांची भीती वाटत होती अक्षरशः, अशा महाराजांच्या लेखीनी याच त्यांच्याच वडिलाच्या पावलावर पाऊल टाकत संपूर्ण भारतामध्ये क्रांतिकारी लाट त्यावेळेस आणली होती आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये एक फार मोठा लढा त्यांनी तिथं केला होता. भांडपुरा येथील तोफखानाविषयी माहिती द्यावी दादा. भांडपुरा इथं यशवंतराव होळकरांनी फार मोठा आधुनिक तोफखाना आपण ज्याला म्हणू शकतो असा, म्हणजे पानसे हे तोफखाना प्रमुख आपण ओळखतो की पानसेंनी खूप मोठ्या प्रमाणात तोफा ओतण्याचं काम केलं. मराठ्यांच्या अखेरच्या काळामध्ये सर्वात मोठा तोफखाना जर कोणाचा असेल तर तो पानसेंचा, अशा प्रकारचे उल्लेख आपण वाचतो आणि ते नक्कीच अभिमानास्पद आहेत. पण इथं जर बघितलं तर स्वतः यशवंतराव महाराजांनी भांडपुरा इथं एक तोफखानाचा एक फॅक्टरी म्हणा कारखाना म्हणा किंवा एक तळ तिथं उभा केलं होतं आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीच्या तोफा ओतण्याचं काम यशवंतराव होळकरांनी स्वतःच्या देखरेखीखाली केलं आणि त्या तोफांचा वापर ते इंग्रजांच्या विरोधात करत होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळं म्हणा आणि त्यांच्या दगदगीमुळं, म्हणजे त्या माणसाला कळायला लागलं त्यावेळेसपासून तो फक्त घोड्यावरच आहे. दिवस रात्र खाता पिता उठता झोपता तो घोड्यावर आहे, तो युद्धावर आहे. आज तो महाराष्ट्रामध्ये आहे तर उद्या रात्री महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे, 4 दिवसानंतर तो मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश बिहार याच्या कुठंतरी बॉर्डरवर तो तळ ठोकून उभा आहे. रोज दिवस दिवस अख्खा तो घोड्यावर पळतोय. एवढी दगदग झालेला माणूस शारीरिकरित्या किती प्रकारे दुखावला गेला असेल तुम्ही विचार करू शकता. त्यामुळं मग पुढं जाऊन त्या तोफांचा त्यांना अपेक्षित असा वापर यशवंतराव महाराजांना करता आला नाही. जर तो करता आला असतं तर निश्चितच कुठंतरी एक इंग्रजांचं सामर्थ्य महाराजांनी मोडून काढलं असतं.
यशवंतराव म्हणजे इंग्रजांच्या दावणीला बांधलेले असा उल्लेख केला होता, यावर काय सांगणार? दादा, नक्कीच यशवंतराव हे इंग्रजांच्या दावणीला बांधलेले असा उल्लेख ज्यांनी केला आहे ते तेच लोक आहेत ज्यांनी यशवंतरावांना अतिशय विशिष्ट गोष्टींमध्ये अडकून बदनाम करण्याचे प्रयत्न केलेत. परंतु त्या लोकांकडे दुर्लक्ष करून मी अभिमानाने सांगू शकतो की संपूर्ण भारतात इंग्रजांना 7 ते 8 महिने कुत्र्यासारखं पळवण्याची ताकद त्यावेळेस फक्त एकाच माणसामध्ये होती, आणि संपूर्ण भारतातल्या राज्यकर्त्यांना आपल्या अंडर एकत्र आणण्याची ताकदही त्यावेळेस फक्त एकाच व्यक्तीमध्ये होती, ते म्हणजे यशवंतराव होळकर. महाराजांचं चरित्रच एवढं सुंदर आणि एवढं प्रेरणादायी आणि एवढं पराक्रमी आहे की ह्या दीडदंडीच्या निरर्थक लोकांनी महाराजांची किती बदनामी केली तरी आपण त्याला नक्कीच महाराजांच्या चरित्राचा आधार घेऊन पुरून उरणार, यात काय शंका नाही. त्यामुळे अशा नॉनसेन्स लोकांकडे लक्ष जर आपण नाही दिलं तर फार चांगलं राहील. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि माझी खरंच सर्वांना विनंती आहे, लॉकडाऊन आहे, आपण खूप पुस्तकं वाचतोय, PDF वाचतोय वगैरे वगैरे, ऑडिओ बुकमध्ये झुंज कादंबरी अवेलेबल आहे, झुंज कादंबरी सहजपणे कुठंही उपलब्ध होईल, झुंज कादंबरी नक्की वाचा. यशवंतराव होळकर हा माणूस कोण होता हे नक्की समजून घ्या. दत्तराज दादा यशवंतराव महाराजांचं घोडदर हे काळानुसार बदलत गेलं, ज्याप्रकारे मी तुम्हाला भरतपूर आणि मुकुंदरा घाटीच्या लढाईच्याच वेळेस सांगितलं की महाराजांकडं येणारं सैन्य हे फार प्रचंड प्रमाणात होतं, परंतु महाराजांशी दगाबाजी करून जाणारं सैन्य या प्रकारची उदाहरणं आपल्याला कुठेही इतिहासात मिळत नाहीत. आणि महाराजांनी सैन्याला सांभाळलं ही फार मोठी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकद ही फक्त यशवंतराव होळकर यांच्यामध्येच होती. पण त्यांच्या एक सैन्याचा एक विशिष्ट आकडा हा एका प्रत्येक काळामध्ये बदलत राहिल्यामुळे एक विशिष्ट आकडा आपण सांगू शकत नाही. सुभेदार बहादूर जंगलो गारखो या बिरुदावलीबद्दल थोडी माहिती द्या. दादा, ही बिरुदावली ॲक्च्युली मी भवानी शंकर बक्षी यांची जी रोजनिशी आहे त्याच्यामध्ये वाचली आहे, आणि होळकरांच्या इतिहासाची जी काही साधनं आहेत त्यातल्या दुसऱ्या का तिसऱ्या खंडामध्ये मी ललकारी वाचलेली आहे. तर आता ह्याचा अर्थ जर सांगायचा झालं तर मी तुम्हाला परफेक्टली अर्थ पण नाही सांगू शकत. ह्या पदव्या आहेत, महाराज ज्यावेळेस दरबारामध्ये येत होते त्यावेळेस त्यांच्या नावाने जो अलकाप करला जायचा तर त्या अलकाबामधल्या ह्या महाराजांना दिलेल्या बिरुदावली आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याचशा बिरुदावली आहेत, म्हणजे जवळजवळ 18 प्रकारच्या बिरुदावली महाराजांवर लागलेल्या आहेत. त्याचप्रकारे इंग्रजांनी महाराजांचा एक पदवीतून उल्लेख केला आहे. महाराजांना इंग्रज हे भारताचे नेपोलियन म्हणतात, पण मी इथं थोडंसं बदलतो, हे थोडंसं विचित्र वाटेल ऐकायला, परंतु नेपोलियनच्या आधी महाराज होऊन गेल्यामुळं नेपोलियनला आपण जगाचे यशवंतराव होळकर जरी म्हणलं तरी काही हरकत नाही युद्धाच्या बाबतीमध्ये, स्वातंत्र्य विचाराच्या बाबतीत नव्हे तर युद्धाच्या बाबतीमध्ये. परंतु त्या यशवंतराव होळकर म्हणजे त्या नेपोलियन बोनापार्टला हरवणाऱ्या सर ऑर्थर वेल्सलीला यशवंतराव महाराजांनी रडवलं होतं, त्याच्यामुळं निश्चितच नेपोलियन बोनापार्टपेक्षाही आपले यशवंतराव महाराज हे अति पराक्रमी होते हे आपण नक्कीच अभिमानाने सांगू शकतो. दादा, कुठले गैरसमज? म्हणजे मला याच्याविषयी काही कल्पना नाही आहे की कोणत्या प्रकारचे गैरसमज पसरवले होते, त्यामुळे मला समजत नाही की यावर नेमकं उत्तर काय देईल. पुण्यातील जुने लोक पूर्वीच्या यशवंतरावाचा द्वेष करायचा गैरसमज काय लागेल? दादा, तेच प्रकरण जे तुम्हाला मी सांगितलं, हरिपंत भावे अमृतराव पेशवे जे बाजीराव पेशव्यांचे चुलत बंधू होते, त्या अमृतराव पेशव्यांच्या आज्ञेने हरिपंत भावेनी पुण्यातल्या काही प्रतिष्ठित अशा कुटुंबाकडून वसुली करण्यासाठी जी काही घरं दाखवली त्यांच्याकडून पठाणांनी वसुली केली पैशांची, त्याच घराण्यामधल्या काही लोकांनी पुढे जाऊन यशवंतरावांच्या विरोधात की याच व्यक्तीमुळं, कारण कर्ता करवी तर यशवंतराव होळकर होते असा तो समज होता, ह्या स्वरूप संपूर्ण राजकारणापासून अमृतराव होळकर हे बाजूलाच बसले होते आणि ते कधी गादीवरही आले नाहीत. त्या व्यक्तीचा रोल, अमृतराव होळकरचा एक फार मोठा रोल त्यांच्या आयुष्यातला त्या हडपसरच्या लढाईमध्येच होता ज्याच्यामध्ये त्यांनी माती खाल्ली. तर त्या अमृतराव होळकरांच्या एका चुकीमुळं यशवंतराव होळकरांची बदनामी झाली आणि त्याचाच आधार घेत पुढं अतिशय हुशार लोकांनी ते संपूर्ण प्रकरण महाराजांच्या अंगावर लादलं. त्याच्यामुळं महाराजांना तो एक प्रकारे आपण जी उपाधी देतो की महाराजांनी पुणे जाळलं म्हणा की ती बदनामी जी आहे, महाराजांनी पुणे जाळलं, पुणे लुटलं, महाराजांमुळं व्यापार पूर्ण बसला, व्यापारी लोक सोडून गेले, तर हे पूर्ण चुकीचं आहे. 4 महिने महाराज पुण्यात राहिला होते, पुण्याची अतिशय उत्तम व्यवस्था महाराजांनी केली आहे. जर कधी जमलंच तर पेशवे दफ्तरातील कागदपत्रे, शिंदेशाही इतिहासाची साधने, होळकरांच्या इतिहासाची खंड आणि भवानीशंकर बक्षीची रोजनिशी आणि होळकरांची कैफियत
हे सर्व पुस्तकं जर तुम्हाला कुठं भेटली तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये म्हणा किंवा पुण्याच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत, तर त्या संपूर्ण पुस्तकांचं जर तुम्ही व्यवस्थित वाचन केलं, इवन तुम्ही विकार राजवाडे जरी वाचले तरी त्यांनी कुठंही अशा प्रकारच्या गोष्टी यशवंतराव होळकरांच्या विरोधामध्ये मांडलेल्या नाही आहेत. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला काही उल्लेख विकार राजवाड्यांच्या म्हणा किंवा सरदेसाईंच्या लिखाणात सापडतात, परंतु त्यांच्या काळाचा विचार करता, त्यांच्या हाताशी उपलब्ध असणाऱ्या साधनांचा विचार करता, अशा प्रकारचा त्यांचाही गैरसमज होणं हे साहजिक आहे. कारण त्यांच्या काळानंतर बऱ्याचशा प्रमाणात संशोधन झालं, इंग्रजांचे काही कागदपत्र नवीन उजेडास आले, नर फाटकांसारखा व्यक्ती जन्माला आला आणि काही फारसी डॉक्युमेंट्सचं भाषांतर झालं, त्याच्यामुळं भवानीशंकर बक्षीची रोजनिश आपल्यासमोर आली आणि काही ऑथेंटिक डॉक्युमेंट्स समोर आल्यामुळं हा आरोप आपण सहजपणे आज सांगू शकतो की निरर्थक आहे. दक्षिणेला धोंडाजी वाघ आणि उत्तर यशवंतराव होळकर असा सरदेसाईंनी उल्लेख केला आहे. निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, धोंडाजी वाघ क्रांतिकारीच होते, धोंडाजी वाघांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला, यशवंतराव होळकर ही सेम तेच कंडिशन आहे. यशवंतराव होळकरांनी क्रांतिकारक होते आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. सरदेसाईंच्या काळामध्ये धोंडाजीराजे वाघ यांच्याविषयी फार कमी साधनं उपलब्ध असल्यामुळं इंग्रजांनी जे धोंडाजीराजेंचं चरित्र वर्णन केलं होतं त्याच प्रकारचं वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलं. एक दरोडेखोर असं वर्णन धोंडाजीराजे वाघ यांचं झालं. परंतु आज आपण जर पाहिलं तर ही अतिशय अभिमानास्पद तुलना आहे जी योगायोगाने झाली, चुकीने झाली, परंतु आज आपण निश्चितपणे सांगू शकतो की धोंडाजी वाघ आणि यशवंतराव होळकर ही दोन व्यक्ती ही तेवढ्याच तुलनेची होती जेवढ्या तुलनेमध्ये त्या दोघांचे पराक्रम होते आणि स्वातंत्र्याची आणि राष्ट्रप्रथम ही जी भावना त्या दोघांच्या मनामध्ये होती. यशवंतराव महाराजांची तलवार सध्या इंग्लंडमध्ये? हो दादा, निश्चितच यशवंतराव महाराजांची तलवार इंग्लंडमध्ये आहे आणि आत्ताच मध्ये मला त्यांचं नाव माहीत नाही आहे, पण यशवंतराव महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार असं सांगून जो एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ॲक्च्युली ती यशवंतराव महाराजांची तलवार आहे. त्याच्याविषयी मी खूप सुंदर पोस्ट मागच्या 3 वर्षाखाली केली होती महाराजांच्या तलवारीविषयी. अतिशय सुंदर तलवार आहे आणि ती तलवार आज भवानी तलवार म्हणून एक व्यक्ती आपल्यासमोर आणतायत. मी त्यांना आज नम्रपणे सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांची तलवार ही भवानी तलवार जी तुम्ही दाखवताय ती ॲक्च्युली यशवंतराव महाराजांच्या तलवारी तिथं मागाज्या लावल्या, त्यापैकी एक तलवार यशवंतराव होळकरांची आहे. अशा प्रकारचा कोणताही गैरसमज त्या व्हिडिओमधून पसरू नका अशी मी त्यांना विनंती करतो. शिवराज थँक्यू. शाहीर अमर शेख यांचा खूप सुंदर पोवाडा आहे. शाहीर अमर शेख यांनी जो एक पोवाडा लिहिला आहे तो अतिशय सुंदर पोवाडा नर फटक यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सर्वात शेवटी जे काही परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये छापला आहे. कधी वेळ भेटला तर नक्कीच तो पोवाडा वाचा. त्या पोवाड्यामध्ये शाहीर अमर शेखांनी जी काही वर्णन केलं यशवंतरावांचं ते वाचून आपलं नक्कीच अभिमानाने आपलं छाती ऊर भरून येईल, नक्कीच भरून येईल. मला वाटतं बरेचसे प्रश्न उत्तर झाले आहेत, आपण बराच वेळ झालं लाईव्ह आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल मधुकर दादा, प्रशांत दादा, अक्कीबाई आणि निशांत दादा या सर्वांचे मी आभार मानतो आणि निश्चितच पुन्हा कधीही मला जमलं तर यशवंतराव होळकर हा विषय घेऊन त्यांच्या आयुष्यातील इतर ज्या काही बाबी आहेत, जेवढे काही त्यांचे वेगवेगळे अंग आहेत विचारांचे, लढाईचे, राजकारणाचे, त्यांच्या पत्रलेखनाचे, त्यांच्या काळातील परस्पर कंटेम्परी टाईम पिरियडमध्ये महाराष्ट्र आणि भारतात चाललेलं राजकारण आणि त्या यशवंतराव होळकरांच्या राजकारणाचा भारताच्या राजकीय भविष्यावर झालेला परिणाम याविषयी निश्चितच मला पुन्हा कधीतरी बोलायला आवडेल. आणि आज तुम्ही सर्वांनी अतिशय शांतपणे हे लाईव्ह ऐकलं त्यासाठी खरंच धन्यवाद. उस्मानाबादच्या आमची शिवराज्याभिषेक सोहळा समिती असेल, आमचा डोंगरी ग्रुप असेल किंवा पुण्याचा आमचा भूकंप ग्रुप असेल, आम्हीच तेवढे आणि माझे जे काही इतर सर्व सहकारी मित्र आहेत त्या सर्वांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय.